बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक वकील परिषदेच्या आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय श्री बी आर गवई साहेब यांचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशन यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय श्री बी बी वराळे साहेब यांचंही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा व पुणे बार असोसिएशन यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सन्माननीय श्री सुरेंद्र तावडे साहेब यांचंही सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे पुणे जिल्ह्याचे पालक सदस्य ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख सर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अहमद खान पठाण सर, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सन्माननीय सर्व सदस्य सर्वांचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि पुणे बार असोसिएशन यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सर व सर्व पदाधिकारी यांचंही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका बारचे आजी माजी अध्यक्ष व पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका बार असोसिएशनचे आजी माजी अध्यक्ष व पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कन्व्हेन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व वकील बंधू भगिनींचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व पुणे बार असोसिएशनच्या वतीने पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना स्नेहपूर्वक विनंती करतो की आपण असं दीप प्रज्वलन करावं. सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती, सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती, मान्यवरांचे शुभ असते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती, मान्यवरांच्या शुभ असते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती. आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय बी आर गवई साहेब व मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री पी बी वराळे साहेब, त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री सुरेंद्र तावडे साहेब व बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र उमाप सर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सर व पुणेचे पालक सदस्य हर्षद निंबाळकर सर, पठाण सर, कोंडे देशमुख सर या सर्वांच्या वतीनं, तसेच बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य सन्माननीय जैन जायभाऊ सर यांच्या हस्ते झालेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर चंदननगर पुणे येथील संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले त्यांचं स्वागत गीत सादर करतील. Thank you.
रंग रूप हे आले या नगरा इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्व घडले पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक न्यायमूर्ती हो सारे कल्प न्यायमूर्ती हो सारे कल्प जीवन या सम्राट स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय श्री बी आर गवई साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र उमाप सरांना विनंती करतो आपण साहेबांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय श्री पी बी वरळे साहेब यांचा सन्मान होत आहे. आदरणीय ॲडव्होकेट जयंत जायभावी सर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य सरांना विनंती करतो आपण साहेबांचा सन्मान करावा. धन्यवाद साहेब. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सन्माननीय श्री सुरेंद्र तावडे साहेब यांचा सन्मान पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सरांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करावा. धन्यवाद साहेब. यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सरांचा सन्मान होत आहे. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आव्हाड सरांना विनंती करतो आपण ॲडव्होकेट उमाप सरांना सन्मानित करावं. धन्यवाद साहेब. त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जाधव सरांचा सन्मान पुणे बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेक भरगुडे सर हे करतील. त्यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करावा.
धन्यवाद साहेब। यानंतर आदरणीय ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर, पालक सदस्य पुणे यांचा सन्मान, पुणे बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲडव्होकेट अमोल शितोळे सरांना विनंती करतो की आपण निंबाळकर सरांचा सन्मान करावा। यानंतर आदरणीय विठ्ठल कोंडे देशमुख सर यांचा सन्मान करतील पुणे बार असोसिएशनच्या विद्यमान सचिव सुरेखा भोसले मॅडम। यानंतर आदरणीय ॲडव्होकेट अहमद खान पठाण सरांचा सन्मान होते, त्या सन्मान करतील पुणे बार असोसिएशनच्या विद्यमान ऑडिटर ॲडव्होकेट शिल्पा कदम बिराजदार। पुढचा सन्मान होत आहे पुणे बारच्या सदस्य सई देशमुख मॅडम यांचे हस्ते। बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आदरणीय ॲडव्होकेट सतीश देशमुख सरांचा सन्मान ॲडव्होकेट सई देशमुख मॅडम सदस्य पुणे बार असोसिएशन यांच्या वतीनं होत आहे। त्यानंतर काजल कवडे मॅडम यांनी व्यासपीठावर यायचे, यांच्या हस्ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे आदरणीय सदस्य ॲडव्होकेट सुदीप पाचबोला सरांचा सन्मान होतोय। त्यानंतर ॲडव्होकेट आशिफ कुरेशी सरांचा सन्मान ॲडव्होकेट काजल कवडे मॅडम करतील। त्यानंतर ॲडव्होकेट अमोल सावंत सर यांचा सन्मान ॲडव्होकेट अमोल दुर्कर सदस्य पुणे बार असोसिएशन यांच्या वतीने होतो, यांच्या हस्ते होतोय। अमोल सावंत सरांचा सत्कार ॲडव्होकेट अमोल दुर्कर सरांच्या हस्ते होत आहे। त्यानंतर ॲडव्होकेट आदरणीय ॲडव्होकेट गजानन चव्हाण सर, अमोल बोर्डे सर पुणे बारचे सदस्य यांना विनंती करतो की आपण आदरणीय ॲडव्होकेट गजानन चव्हाण सर सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आपण सन्मान करावा। त्यानंतर पुढील सन्मान होत आहे आदरणीय ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सर, ॲडव्होकेट अर्चिता जोशी मॅडम सदस्य पुणे बार असोसिएशन, आपण थोबडे सरांचा सन्मान करावा। त्यानंतर ॲडव्होकेट अनिल गोवर्दीपे सरांचा सन्मान ॲडव्होकेट मजहर मुजावर हे करतील। त्यानंतर ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे सर सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, ॲडव्होकेट रितेश पाटील सर, ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर यांचा सन्मान ॲडव्होकेट रितेश पाटील सदस्य पुणे बार असोसिएशन यांच्या हस्ते। त्यानंतर ॲडव्होकेट आशिष देशमुख सर यांचा सन्मान पुणे बार असोसिएशनचे विद्यमान सदस्य ॲडव्होकेट तेजे दंडगावाळ सर यांच्या हस्ते होत आहे। त्यानंतर ॲडव्होकेट आदरणीय पारिजात पांडे सरांचा सन्मान पुणे बारचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीकांत कानेटकर सरांना विनंती करतो की आपण पांडे सरांचा सन्मान करावा। यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान व्हाईस चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उमाप सरांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचं स्वागत करा। गुड मॉर्निंग सर्वांना, माझा नमस्कार। महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक वकील परिषद पुणे 2022 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय,
आजच्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी वरिष्ठ न्यायमूर्ती माननीय पी बी वराळे साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे साहेब, अध्यक्ष राज्य ग्राहक आयोग मुंबई, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट जयंत जायभावे साहेब, महाराष्ट्र आणि गोव्याचे माझे सर्व सहकारी सदस्य, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय पांडुरंग थोरवे सर व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व सीनियर लॉयर्स ज्यांचा सन्मान करणार आहे आणि उपस्थित सर्व माझे प्रिय वकील बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना माननीय न्यायमूर्ती गवई साहेबांनी पुण्यामध्ये कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं होतं. साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामधून त्यांनी वेळ काढला, त्याबद्दल प्रथमतः पुणे विभागातील सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीनं, संघाच्या वतीनं मी त्यांचा शतशः ऋणी आहे. या परिषदेचं आयोजन करताना पुणे विभागात प्रामुख्यानं मी कन्व्हिन्सिंगमध्ये प्रॅक्टिस करत असल्यानं कन्व्हिन्सिंग हा विषय निवडलेला आहे. मिळकतीचे हस्तांतर करणे व दस्तनोंदणी करणे या विषयात वकिली करणाऱ्या वकिलांच्या कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिसचा हा विषय परिषदेला देण्यात आलेला आहे. एकेकाळी स्टॅम्प व्हेंडरकडून केली जाणारी सर्व कामं 35 ते 40 वर्षापासून पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, मुंबईसारख्या शहरामध्ये वकील वर्ग प्रामुख्याने करतात. हे सर्व व्यवहार अनेक तांत्रिक बाबीवर अवलंबून आहेत आणि ते करताना काही चूक झाल्यास ग्राहकांचे लाखो करोडो रुपयांचे व्यवहाराचे नुकसान होत असते. त्याचबरोबर मिळकतीचा विकास डेव्हलपर्स आणि बिल्डर्समार्फत करताना पुणे शहर असेल अथवा पुणे विभाग असेल, मोठ्या प्रमाणामध्ये कामे चालू आहेत. त्यामध्ये ग्राहक आणि बिल्डर यांच्यामध्ये समतोल राखून काम करण्याची जबाबदारी ही प्रत्येक वकिलावर आलेली आहे. प्रत्येक विकसित होणाऱ्या प्रकल्पाला आर्किटेक्ट इंजिनियरबरोबर वकील आवश्यक झालेला आहे. विशेषतः तरुण वकिलांना मिळकतीचे अथवा फ्लॅट गाळे यांचे करार मदार करणे, त्यांची नोंदणी करणे यासंबंधी संबंधातील मोठी कामे सध्या मिळतात. वकिलीत आल्यानंतर प्रत्यक्ष खटले चालविण्यापूर्वी याच कामावर तरुण वकिलांचे व्यवसाय अवलंबून झालेले आहेत. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रात देखील मिळकतीच्या कर्जाचं वितरण करताना गहाणखत करणे, करार मदार करणे अथवा वेगवेगळ्या औद्योगिक संस्थांना कर्ज देताना बँकिंग क्षेत्रात वेगवेगळे करार करणे अशा मोठ्या कामाचं स्वरूप वकील वर्गासमोर आहे. या सर्व कामात देखील बऱ्याचदा अनेक तांत्रिक पूर्तता कराव्या लागतात. नव्याने आलेले ग्राहक कायदा, रेरा, मोका, अपार्टमेंट विषयक कायदे, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राशी निगडीत DRT, NCLT संपूर्णपणे तांत्रिक कायदेशीर बाबींची माहिती वकिलांनी स्वतः ठेवून शासनानं त्याविषयी वेळोवेळी परिपत्रके याचा विचार करून हे कामकाज काळजीपूर्वक करावे लागते. या सर्व कामकाजामध्ये वेगवेगळे महसूल कायदे, इनाम वतन स्वरूपाच्या जमिनीबाबतचे कायदे, त्याबरोबर इतर विविध प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीचा विचार वकिलांनी एकत्रितपणे करून कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिसचे कामे पुढे न्यावी लागतात. दस्त तयार करणे, त्याचं योग्य ते मूल्यांकन करणे, याला कायदेशीर भाषेमध्ये ॲडज्युडिकेशन म्हटलं जातं. तसेच योग्य मुद्रांक शुल्क भरून त्याची नोंदणी करणे याची महत्त्वाची जबाबदारी वकील वर्गावर आलेली आहे. यामध्ये अत्यंत मौल्यवान मिळकतीच्या मूल्यांकनासंबंधीचा कायदा व नियम समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क भरणे देखील गरजेचं आहे. तसेच न केल्यास
आशिलाचे नुकसान होते, पैसे देखील वाया जाऊ शकतात व दस्त नोंदणी देखील तो अपुऱ्या मुद्रांकापोटी बेकायदेशीर ठरू शकतो, याची जाणीव योग्य त्या मार्गदर्शनाने वकील वर्गाला असलीच पाहिजे। या सर्व गोष्टींचा विचार करून मिळकतीचे टायटल करायचे असते। वकिलांनी दिलेल्या टायटलच्या आधारे खाजगी व्यवहार, बँकांचे कर्ज वितरण इत्यादी व्यवहार अवलंबून असतात। अशा व्यवहारामध्ये टायटल सर्टिफिकेट मध्ये कोणताही दोष आढळल्यास त्याची जबाबदारी वकिलावर व्यक्तिशः देखील येऊ शकते व त्यातून प्रोफेशनल मिसकंडक्ट पासून ते फौजदारी केस पर्यंत कारवाया होताना बार काउन्सिल रोज पाहत आहे। या सर्व प्रकारच्या कामकाजाचं प्रमाण पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून या विषयावर चर्चा या परिषदेच्या कामकाजामध्ये निवडण्यात आलेली आहे। त्यावर तीन सत्रामध्ये तपशीलवार अशी चर्चा तज्ज्ञ अशा विधिज्ञामार्फत केली जाणार आहे। वकिलांना मार्गदर्शक ठरणार अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र वकील परिषद, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे बार असोसिएशननं प्रसिद्ध केलेली आहे। या स्मरणिकेचं देखील माननीय न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आजच्या या उद्घाटन सत्रामध्ये 35 ते 40 वर्षापेक्षा जास्त काळ आमच्या पुणे विभागात काम करणारे वरिष्ठ वकील यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तो सत्कार एक व्यक्तीचा नसून तो अनेक आव्हान असणाऱ्या कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिसमधील आपला नावलौकिक कमवणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाचा सत्कार आहे। त्यांच्याकडून तुमच्या आमच्या सारख्या सर्व तरुण वकील बंधू भगिनींना प्रोत्साहन मिळेल व कामकाजाची दिशा मिळेल म्हणून हा सत्कार बार काउन्सिलनं केलेला करणार आहे व त्यांना सिनियर ॲडव्होकेट ही पदवी देऊन गौरवलं जाणार आहे। या सर्व ज्येष्ठ वकिलांनी आमचा सत्कार स्वीकारावा आणि आमच्या या कार्यक्रमाची उंची वाढवावा असे मी बार काउन्सिल आणि पुणे बार असोसिएशनच्या वतीनं विनंती करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या परिषदेमध्ये चर्चा या माझ्या तरुण वकील बंधू भगिनी पासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकालाच उपयुक्त ठरणार आहेत। आज या परिषदेचं औचित्य साधून मी वैयक्तिकरित्या पुणे बार असोसिएशनला रुग्णवाहिका प्रदान केलेली आहे। अत्यंत मोठ्या संख्येने वकील वर्ग कार्यरत असताना मात्र अनेक वकिलांना स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा वेळ मिळत नाही। या सगळ्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। त्या अनुषंगाने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्यानं सामूहिक आरोग्य विमा योजना राबवलेली आहे आणि त्या कमिटीचा मी चेअरमन आहे। आणि हे काम करत असताना वकील बांधव हे पॉलिसी घेण्याकडे उदासीन आहेत, त्यांनी पॉलिसी घ्यावी जेणेकरून त्याचा त्यांना लाभ होईल। या उपरी आपत्तीच्या काळात पुणे बार असोसिएशननं आपल्या सगळ्यांना तातडीची मदत देता यावी म्हणून ही रुग्णवाहिका मी स्वतः माननीय न्यायमूर्ती गवई साहेबांच्या शुभास्ते व माननीय न्यायमूर्ती पी बी वराळे साहेब यांच्या उपस्थितीत आणि आमचे मार्गदर्शक माननीय तावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे बार असोसिएशनकडे प्रदान केलेली आहे। त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा अशी मी विनंती करतो। महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल तसेच पुणे बार असोसिएशन या दोघांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आलेल्या सर्व सहकारी सदस्य, सर्व माझे ज्येष्ठ सहकारी बार काउन्सिलमध्ये तसेच पाहुण्यांचं स्वागत करतो आणि माझे प्रिय वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि मी या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तो क्षण मे 2025 लवकरात लवकर यावा आणि आमचे माननीय मार्गदर्शक गवई साहेब हे देशाचे चीफ जस्टिस व्हावेत आणि त्यांनी पुण्याला पहिला कार्यक्रम द्यावा अशा प्रकारची विनंती करतो। पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जाभावे सरांना विनंती करतो, आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करा। बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं होत असलेल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या वकील परिषदेचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे, महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या वकिलांचे
आदर्श आणि मार्गदर्शक माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती आणि ज्यांचा सातत्याने मार्गदर्शन सहवास बार काउन्सिलला लाभतो, मार्गदर्शन मिळतं, त्याचे दुसरे विशेष अतिथी माननीय न्यायमूर्ती पी बी वराळे साहेब, पुण्याचे प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश राहिलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि सध्याचे ग्राहक मंचाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे साहेब, आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने उत्साहमूर्ती की गेली 15 दिवस अतिशय सातत्यानं कष्ट करून त्यांनी या परिषदेचं आयोजन केलं, ते बार काउन्सिलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप तसेच पुणे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष थोरवे साहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असणारे पुणे विभागाचे गार्डियन मेंबर, बार काउन्सिलचे गार्डियन मेंबर ज्येष्ठ विधिज्ञ माननीय हर्षद निंबाळकर, कोंडे देशमुख साहेब, अहमद खान पठाण, बार काउन्सिलचे माझे सर्व सहकारी, बार असोसिएशनचे सर्व सहकारी ज्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळणार आहेत, असे अत्यंत ज्ञानवंत असे समोर उपस्थित असणारे माननीय डॉक्टर सर सुधाकर आव्हाड कानेटकर सर, ॲडव्होकेट नरेश गुगळे सर, कोळसे पाटील साहेब, भगवानराव साळुंके, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो, आज दोन अर्थानं हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या तरुण वकिलांचं कामाचं प्रथम मुख्य सोर्स असणारा जो विषय आहे तो म्हणजे कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिस, आणि त्या कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिससाठी लागणारं वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपर्टाईज ज्याची चर्चा दोन सत्रांमध्ये, उद्घाटनाच्या सत्रानंतर दोन सत्रामध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये एक चर्चासत्र होणार आहे ज्यामध्ये या सगळ्या मिळकतीच्या हस्तांतरासंबंधी लागणाऱ्या विविध परवानग्या, त्यासाठीचा वकिलाची जबाबदारी आणि त्यामागचा कायदेशीर दृष्टिकोन चर्चेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला जाईल, ज्यामध्ये ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि ॲडव्होकेट नरेश गुगळे आणि कोळसे पाटील साहेब हे सहभागी होतील. त्यानंतर भोजनाचा वेळ आहे, कमीत कमी वेळामध्ये तो उरकून आपण पुढच्या सत्राकडे वळणार आहोत, ज्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय वकील वर्गाच्या दृष्टीनं की टायटल व्हेरिफिकेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ ॲडव्होकेट अलॉंग विथ अ ड्राफ्टिंग ऑफ अ डीड्स अँड डॉक्युमेंट्स, या विषयावर महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये ज्यांच्याकडे अधिकारवाणीनं पाहिलं जातं ते बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत कानिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे माननीय सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर आणि अहमद खान पठाण साहेब हे त्यावर 2 तासाच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहेत, आणि शेवटी समारोप प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जाईल. अशा 3 सत्रामध्ये ही आजच्या परिषदेची सगळी योजना आम्ही आपल्यासमोर ठेवलेली आहे. वास्तविक आपण सगळेजण हे जाणतो की वकील हा सातत्यानं एक विद्यार्थी असतो, काल असणारा कायदा आज नसतो, काल असणाऱ्या शब्दाचं विवचन आज बदललेलं असतं, मिळकतीचं हस्तांतर आपण करतो, आणि हिंदू कायद्याचा जर विचार केला तर मग एकत्रित कुटुंबाची मिळकत काय ही संकल्पना सतत बदलत असते. 2016 साली जस्टिस नरिमन साहेबांचं जजमेंट आलं उत्तम सिंग वर्सेस सेहवाग सिंग, आणि त्यांनी सांगितलं की काय नाही असं, वारसा हक्काने जर मिळकत आली तर ती काही वडिलोपार्जित मिळकत नाही आहे, ती त्या वारसाला मिळणारी त्याची स्वतःची मिळकत आहे. कारण आता जुना हिंदू कायदा 1956 एनॅक्टमेंटनं बदललेला आहे, आणि मित्रांनो आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल असं न्यायमूर्तींनी सांगितलं की आपण सेक्शन 8, सेक्शन 19 आणि सेक्शन 30 चा विचार करायचं विसरलेलो आहोत,
या सगळ्याचा जो विचार केला तर आता एकत्र कुटुंबाची मिळकत विक्री करण्याकरता वारसा हक्काने जर मिळकत आलेली असेल तर त्या मिळकतीसाठी बापाकडून मुलाला मिळाल्यानंतर त्याच्या मुलाची किंवा त्याच्या मुलाच्या संमतीची गरज नाही अशा प्रकारचे विवेचन यायला लागले आणि आवाड सर कानिटकर सर आशुतोष कुंभकोणी यांनी बार काउन्सिल समोर प्रस्ताव मांडला की हे मांडलं पाहिजे वकिलांसमोर नेलं पाहिजे सर्वसामान्यपणे संकल्पना अशी आहे की आजोबाकडनं बापाला आली बापाकडनं मुलाला आली ती मिळकत वडिलोपार्जित आहे आणि अनेक दावे अनेक दस्त उभे राहतात त्यामध्ये या सगळ्या संमतींची गरज आहे परंतु प्रत्यक्षामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेला कायदा हा वेगळा आहे आणि मला आठवतं 2015 नंतर या तिघांच्या मदतीनं बार काउन्सिलनं किमान 70 ते 80 वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार महाराष्ट्रामध्ये घडवले 6 सेक्शनचं इंटरप्रिटेशन आलं मुलीचा हक्क नक्की कसा ठरवायचा बार काउन्सिलनं त्यावर चर्चा घडवली कानिटकर सर इथे साक्षीदार आहेत 40 वर्ष त्यांची स्वतःची एवढी प्रॅक्टिस असताना देखील त्यांचं सेमिनारच्या आधी वेगळं मत होतं आणि सेमिनारनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की कायदा बदललेला आहे याची चर्चा जरूर झाली पाहिजे या परिषदेचं उद्दिष्ट सांगण्याच्या मागे यामागे सांगण्याचा माझा हेतू आहे की ज्यावेळेस मिळकतीचं हस्तांतर वकील वर्ग करतो त्यावेळेस या सगळ्या वेगवेगळ्या कायद्यांचा जसा अभ्यास असला पाहिजे तसं बदलत चाललेल्या कायद्याच्या विश्लेषणाचा देखील चर्चा घडल्या पाहिजेत मी माझी एक स्वतःची संकल्पना डोक्यामध्ये घेऊन चालतो मला असं वाटतं की मी बरोबर आहे 25 वर्ष मी हे काम करतोय 40 वर्ष मी काम करतोय हे बरोबर आहे परंतु ते बरोबर नसतं आणि अशा चर्चांमधनं आणि अशा संवादातनं त्यावर प्रकाश टाकायचं काम केलं जातं आणि त्या दृष्टीनं या कार्यक्रमाला अत्यंत महत्वाचं स्वरूप आहे ज्यावेळेस राजेंद्र उमप साहेबांना आम्ही विचारलं की पुणे विभागामध्ये चर्चेचा विषय कोणता ठेवायचा कारण बार काउन्सिलनं एक परंपरा निर्माण केलेली आहे न्यायमूर्ती गवई साहेब असतील न्यायमूर्ती ओक साहेब असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं की खाल्ली की कार्यक्रमाचं आयोजन झालं पाहिजे पण ते केवळ सत्काराचे समारंभ राहता कामा नये सत्कार झाले पाहिजेत आज या ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा उद्देश उमप साहेबांनी सांगितला की हे आदर्श आहेत हे समाजापुढे आणि वकिलांपुढे ठेवले पाहिजेत मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वकील वकिलीच्या व्यवसायाकडे येतोय गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 26,000 वकिलांनी नवीन सनद घेतलेली आहे 1 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत 26,340 वकिलांनी नवीन सनद महाराष्ट्रात घेतलेली आहे यांच्यासमोर आदर्श ठेवण्याचं काम बार काउन्सिल सारख्या संस्थांनी करण्याची गरज आहे परंतु त्या कार्यक्रमामध्ये केवळ सत्काराचा सोहळा न राहता ते प्रबोधनाची माध्यमं देखील झाली पाहिजेत अशा कार्यक्रमांना हे विचार आम्हाला सगळ्यांना न्यायमूर्ती गवई साहेब न्यायमूर्ती ओक साहेब यांच्याकडनं मिळाले आणि गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या प्रकारचे अनेक उपक्रम झाले त्यातून हे विषय आपल्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यावेळेस राजेंद्र उमप यांनी सांगितलं की कन्व्हेन्सिंग ड्राफ्टिंग प्लीडिंग हा जो काही विषय आहे याच्यामध्ये 50% वकील पुणेमधल्या पुणे म्हणजे एक देशातला सगळ्यात मोठ्या गणल्या जाणाऱ्या बारमधला एक बार आहे आणि ती त्यामध्ये जर 50% वकील या प्रकारचं काम करत असतील तर त्या विषयाला घेऊन परिषदेचं आयोजन झालं पाहिजे आणि म्हणून या परिषदेमध्ये सत्कार निश्चित होतील परंतु सत्काराबरोबर होणाऱ्या 2 सत्रामधनं जी चर्चा घडेल त्या चर्चेतनं आपल्या रोजच्या कामकाजामध्ये एक वेगळा विचार एक आपल्याला करेक्शन करण्याची संधी एक आपल्याला फेरविचार करण्याची संधी वकील वर्गासमोर ठेवण्याचा हा बार काउन्सिलचा आणि पुणे बार असोसिएशनचा एक विचार आहे दुसरा महत्त्वाचा म्हणजे आज जे सगळे इथे ज्येष्ठ वकील आहेत त्यांचा सत्कार करतोय आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं असं बार काउन्सिलचं ठाम मत आहे उच्च न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या वकिलाला 30, 40, 45, 50 वर्ष केल्यानंतर डेसिग्नेटेड सिनियर काउन्सिल केलं जातं तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या वकिलाला ती संधी मिळत नाही कारण जरी ॲडव्होकेट ॲक्टमध्ये ती तरतूद सेक्शन 16, 26 मध्ये असली तर त्या प्रकारचे नियम अजून उच्च न्यायालयामध्ये झालेले नाही बार काउन्सिलचा तो प्रयत्न आहे की ते झाले पाहिजे डेसिग्नेटेड सिनियर काउन्सिल हा जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये देखील असला पाहिजे कारण ती खरंच न्यायाची प्रमुख केंद्र आहेत त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दिला जाणारा खरा न्याय
त्या ठिकाणी दिला जातो, जितका उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दिला जातो त्याच बरोबरीनं तो तालुका आणि जिल्हा स्तरावर देखील दिला जातो. त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांचा, वकिलांचा, जे ज्येष्ठ आहेत, ज्यांनी आपला नावलौकिक कमवलेला आहे, कर्तृत्व राखलेलं आहे, त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे. आणि ह्या उद्देशानं हे प्रातिनिधिक 11 लोकांचं 5,000, 10,000, 15,000 बारसंख्या असणाऱ्या बारमधनं 10 लोक निवडणं ही अवघड गोष्ट आहे. परंतु ते मला असं वाटतं करण्यामागचा उद्देश हा आहे की या ठिकाणी असे ज्ञानवंत लोक आहेत आणि त्याची दखल बार कौन्सिलने आणि आपण बारने घेतलेली आहे. त्या दृष्टीने आजचा हा सत्कार आहे, हे महत्त्वाचं आहे. आज उमापसाहेबांनी रुग्णवाहिका या ठिकाणी भेट दिली आहे, त्याबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देताना बारच्या एकंदरच दृष्टिकोनाबद्दल देखील आपल्याला सगळ्यांना फेरविचार करण्याची गरज आहे असं या ठिकाणी मत मांडेल. बार काउन्सिल असेल, ऑल इंडिया बार काउन्सिल असेल, स्टेट बार काउन्सिल असेल, बार असोसिएशन्स असतील, निवडणुका दिसतात, परंतु त्या निवडणुकांच्या बरोबर या सगळ्या संस्था ज्या जबाबदारीनं काम करतायत ते वकीलवर्गांपर्यंतच पोचत नाही आणि वकीलवर्गानंतर समाजापर्यंत पोचत नाही. खऱ्या अर्थानं या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची अंमलबजावणी आपण सगळेजण करत असतो आणि 21 लाख वकील देशात आहेत, 3.5 लाख वकील महाराष्ट्रात आहेत. हे सगळे वकील न्यायदानाचं काम करतात आणि त्यांच्या प्रमुख संस्था असणाऱ्या बार काउन्सिल असतील किंवा बार असोसिएशन असतील, त्यांच्या या सकारात्मक कार्यक्रमाला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला वकील वर्गासमोर ठेवण्याचं प्रामुख्यानं काम आहे. आपल्या सगळ्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे की केवळ आपण एक वकील व्यावसायिक म्हणून आपली जबाबदारी मर्यादित नाही, तर ज्या देशामध्ये अनेक प्रकारचे कायदे आहेत, अनेक प्रकारचे निवडे येतात आणि वेगवेगळी विश्लेषणे येतात, ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी बार काउन्सिल अँड बार असोसिएशन म्हणून आपल्यावर आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे. आज आपण वकिलांची परिषद घेतो आहोत, परंतु खऱ्या अर्थानं जो या सगळ्या व्यवस्थेचा ग्राहक आहे, जो या सगळ्या गोष्टीकरता तुमच्याकडे येतो, आमच्याकडे येतो, कोर्टामध्ये येतो, त्या माणसापर्यंत ही खरी माहिती जायची गरज आहे. ती माहिती पोहोचली नाही तर त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं, ते कधी सरकारी संस्थांकडनं होतं, सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये काय होतं आपण सगळेजण पाहतो, परंतु त्याची तक्रार करून चालणार नाही, त्यावर सोल्युशन्स शोधावे लागतील आणि ती जबाबदारी मला असं वाटतं की वकील वर्गावर आहे. वकील वर्गाला देखील फार मोठी खबरदारी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आम्हाला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस डीसी इन्क्वायरीज होतात त्या डीसी इन्क्वायरीजमध्ये 100 DC इन्क्वायरी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये जर झाल्या तर त्याच्यामधल्या 40% इन्क्वायरी या फक्त टायटल व्हेरिफिकेशन आणि मालमत्तेच्या हस्तांतराबद्दल असतात. गंभीर स्वरूपाचे आरोप समोर येतात. पक्षकारांनी दिलेल्या स्टॅम्पाची रक्कम वकिलांनी घेऊन टाकली, पक्षकाराची मिळकत परभारी वकिलांनी विकून टाकली, इथपासून तर अनेक प्रकारचे गंभीर आरोप मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या सॉलिसिटर्स फर्म्समध्ये ज्या ठिकाणी एस्क्रोम अकाउंट्समध्ये पैसे करोडो रुपये ठेवले जातात त्याचे गैरव्यवहार, इथपासूनच्या ज्या अनेक तक्रारी बार काउन्सिलकडे येतात. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की याची सार्वजनिकपणे चर्चा होण्याची गरज आहे की नाही. आणि म्हणून आज कानिटकर सर ज्यावेळेस टायटल व्हेरिफिकेशनच्या बद्दल बोलतील, निंबाळकर सर ज्यावेळेस टायटल व्हेरिफिकेशन आणि मालमत्तेच्या हस्तांतरामधली वकिलाची जबाबदारी बोलतील, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की अनेक घटना घडतायत, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आरोप दाखल करतायत, तक्रारी दाखल करतायत आणि ज्यामध्ये वकिलाला देखील आरोपी केलं जात आहे, त्यामागची सत्यता असत्यता शोधली पाहिजे. वकिलाची जबाबदारी काय, क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का आणि असली तर ती कुठपर्यंत आहे याची चर्चा या व्यासपीठावर झाली पाहिजे आणि ती आजच्या सत्रामध्ये पुढच्या येणाऱ्या सत्रामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला, एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला, शेवटपर्यंत आपण त्यामध्ये सहभागी राहिलं पाहिजे. या ठिकाणी या विभागामध्ये कन्व्हिन्सिंगच्या विभागामध्ये काम करत असताना सगळ्यात जास्त तक्रार जर कशाबद्दल होत असेल ते नोटरीच्या कामकाजाबद्दल होतीये, याची देखील आपल्याला सगळ्यांना इथे जाणीव ठेवावी लागेल. नोटरीचं कामकाज करत असताना नक्की नोटरीची जबाबदारी काय, काय करावं आणि काय नाही करू याची जाणीव बारनं ठेवली पाहिजे.
आणि चुकीच्या पद्धतीनं आपल्या बारमध्ये शिक्के मारणारे जर नोटरी असतील तर त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुमच्या शिक्क्यांमुळं केवळ एक व्यक्ती वकील नोटरी नाही तर वकील समाज म्हणून आमच्यावर शिंतोडे ओढतायत. अशा लोकांना रोखण्याचं काम बार म्हणून आपण केलं पाहिजे आणि ते देखील या परिषदेचं एक उद्दिष्ट आहे की या प्रकारच्या जे काही माल प्रॅक्टिसेस असतील त्या माल प्रॅक्टिसेसवर उघड चर्चा करून बार आणि बार काउन्सिल म्हणून आपण त्याला विरोध केला पाहिजे. चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण उभं नाही राहिलं पाहिजे. असं चुकीचं काम करून जर कोणावर फौजदारी केसेस होत असतील तर बार म्हणून आपण ठराव करता कामा नये, बार म्हणून आपण कुठल्या प्रकारची उठाव करता कामा नये. आपण अशा लोकांना कायद्याच्या चकोरीमध्ये जे काय असेल त्यामध्ये त्यांना त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याची सगळी काही परिणामांची जी काही जबाबदारी स्वीकारण्याकरता आपण बार म्हणून उलट त्या ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे आपण जर मित्रांनो केलं नाही तर समाजामधली जी वकिलाची जी प्रतिष्ठा आहे जी या देशामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मोठ्या अशा संख्येनं असणाऱ्या वकिलांनी निर्माण केली, अनेक नामवंत वकिलांनी केली, अनेक नामवंत न्यायाधीशांनी निर्माण केली, आजही समाजामध्ये या काळ्या कोटाला एक वेगळी जी मान्यता आहे ती जी कोर्टात आहे मान्यता तीच मान्यता कन्व्हिन्सिंगचं काम जरी काळा कोटनं घालून वकील करत असेल त्याला देखील असली पाहिजे. त्याच्याकडे देखील त्या प्रकारच्या गार्डियन म्हणून सगळ्यांनी बघितलं पाहिजे की माझ्या मिळकतीचा माझ्या व्यवहाराचा हा गार्डियन आहे, हा कायद्याचा सल्ला मला देईल, या कायद्याच्या तरतुदींची तू गोष्ट करेल आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचं अपडेशन स्वतः ठेवलं पाहिजे. कुठल्या प्रकारच्या परवानगी लागतात, कुठल्या प्रकारचे कायदे आहेत याची वेळोवेळी चर्चा घडवली पाहिजे. त्यामध्ये आपण स्वतः बार असोसिएशन म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केल्या पाहिजे कारण सातत्याने बदलत आहे. काल असणारा टेनन्सी कायदा आज बदललेला आहे, काल असणारा यूएलसी कायदा आज बदललेला आहे. या सगळ्या बदललेल्या परिस्थितीची जाणीव वारंवार ठेवून चर्चा घडवून विशेष करून जे तरुण येत आहेत त्या तरुणांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, एक जाणीव ठेवली पाहिजे. बिल्डर डेव्हलपरची अनेक कामं आपल्याकडे येत असतात, आम्ही असं पाहतो की अडचणीच्या असलेल्या टायटलमध्ये तरुण एक दोन वर्ष वकिली झालेल्या वकिलाकडनं बिल्डर लोक टायटलवर सह्या घेतात आणि ज्यावेळेस मग त्याच्यामध्ये तक्रार होते त्यावेळेस तो नवीन वकील सांगतो की मला तर काहीच कळत नाही. सही कुठे करायची हे वकिलाला जर कळत नसेल तर त्यांनी सनद घ्यायची काय त्यांनी ठरवायला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण विचार करताना मित्रांनो जिथे कुठे सही कराल, दस्तऐवज करताना कराल, स्टॅम्प घेताना कराल, टायटल व्हेरिफिकेशन करताना कराल, कोणतंही कामकाज करताना कराल, पक्षकाराचे पैसे स्टॅम्पासाठी घेताना कराल, या सगळ्या गोष्टीचं आपण वकील म्हणून आपली काय जबाबदारी आहे त्याचं भान ठेवून काम केलं पाहिजे. यातून मला असं वाटतं की समाजामध्ये चांगल्या प्रकारचा संदेश आपण देणार आहोत. एक चांगली गोष्ट झालेली आहे, काही वर्षापूर्वी स्टॅम्प वेंडरकडे असणारी ही सगळं कामं मोठ्या शहरांमध्ये आता वकिलाकडे आलेली आहे. विशेषतः 1976 नंतर अर्बन सिलिंग कायदा आल्यानंतर जी तांत्रिकता मिळकतीच्या हस्तांतरामध्ये वाढली त्यानंतर हे सगळं काम आज वकिलाच्या टेबलावर आलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये कोणाचं योगदान असेल तर ते पुणे शहराचं आणि मुंबई शहराचं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. या ठिकाणी दस्तऐवज निर्माण केलेले स्वर्गीय ॲडव्होकेट बी आव्हाड साहेबांसारखे दस्त आजही कुठेतरी रेफरन्स म्हणून वापरले जातात. सरांनी निर्माण केलेल्या टायटल व्हेरिफिकेशनला देखील करता येतात. या सगळ्या गोष्टीचे भान ठेवून आपण सगळ्यांनी पुढच्या या परिषदेमध्ये चर्चा करावी. आपल्या या सगळ्या परिषदेसाठी मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता आपल्याला मुख्यतः गवई साहेब आणि वरळे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने या परिषदेमध्ये पूर्ण वेळ द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या स्मरणिकेचं प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय बी आर गवई साहेब यांच्या हस्ते होत आहे. साहेबांना विनंती आपण प्रकाशन करावं.
धन्यवाद साहेब। त्यानंतर हेरिटेज बुक ऑफ सीनियर लॉयर्स या पुस्तकाचं प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति सन्माननीय श्री पी बी वराळे साहेबांना विनंती करतो आपण करावं। धन्यवाद साहेब। यानंतर ज्यांनी या परिषदेसाठी मोलाचं काम केलं असं पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होत आहे। ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सर यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई साहेबांना विनंती करतो आपण पुणे बारचे अध्यक्ष थोरवे सरांचा सन्मान करावा। त्यानंतर हे करणार होते यानंतर मी ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख सर यांना विनंती करतो की आपण जे सन्मान मूर्ती आहेत त्यांची ओळख करून द्यावी। सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री प्रसन्न वराळे साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि कंझ्युमर कमिशनचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्र तावडे साहेब, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री उमा, भारताचे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री जयंतराव जायभावे साहेब, माझे इतर सगळे बार काउन्सिलमधील सहकारी, पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष पांडुरंग थोरवे साहेब, त्यांच्या कमिटीतील सगळे सदस्य, इथे हजर असलेले महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष श्री कानिटकर साहेब, श्री आवाड साहेब, श्री डी डी शिंदे साहेब, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, माजी पदाधिकारी सीनियर ॲडव्होकेट भाई दिघे, उमाप साहेबांचे आदरणीय वडील श्री दादा आणि सीनियर आणि ज्युनियर वकील बंधू भगिनींनो, आत्ताच आपल्याला जायभावे साहेबांनी सांगितलं की जे सीनियर वकील तालुका आणि जिल्हा या ठिकाणी प्रॅक्टिस करतात त्यांचा सन्मान केला जात नाही। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातले जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांना डेझिग्नेटेड सिनियर ॲडव्होकेट म्हणून संबोधित केलं जातं आणि त्यामुळे 2011 साली बार काउन्सिलमध्ये आम्ही असा ठराव केला की जे तालुका आणि जिल्हा ठिकाणी जे प्रॅक्टिस करतात, ज्यांची 35-40 वर्षापेक्षा जास्ती प्रॅक्टिस झालेली आहे, ज्यांनी मोठं योगदान दिलं आहे या वकिली क्षेत्रामध्ये, ज्यांच्यामुळे नवोदित वकील घडलेत, ज्यांच्यामुळे न्यायाधीश घडलेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्था ही नावारूपाला आणली आहे, अशा वकिलांचा सन्मान आपण केला पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सीनियर लॉयर हा किताब द्यायचा या ज्येष्ठ वकिलांना आणि त्यांचा सन्मान करायचा। त्याप्रमाणे ज्या ज्या आमच्या स्टेट लेवल कॉन्फरन्सेस झाल्या, रिजनल स्टेट लेवल कॉन्फरन्सेस झाल्या, त्या सगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही अशा सीनियर वकिलांचा सन्मान केला आणि त्यांना सीनियर लॉयर हा किताब आम्ही दिला। त्याचं कारण असं आहे की या लोकांनी जे परिश्रम केले आहेत त्या परिश्रमाचा कुठेतरी निदान बार काउन्सिलने तरी त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि आज आम्ही असे 11 जण निवडले आहेत जे प्रामुख्यतः रेव्हेन्यू आणि कन्व्हेन्सिंग या क्षेत्रामध्ये
प्रॅक्टिस करतात आणि त्यांना आज न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आणि न्यायमूर्ती वराळे साहेब यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. मी जे वकील सिनियर आमचे बसले आहेत एकेकाचं नाव घेऊन त्यांना पाचारण मी आणि कोंडे देशमुख साहेब करू आणि त्यांनी पुढे यावं आणि न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या हस्ते पहिल्या सहा जणांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ॲडव्होकेट सुधाकर सुमंतराव काळे. श्री काळे हे 1979 पासून प्रॅक्टिस करतायत. ते त्यांचं खूप मोठं योगदान आहे या क्षेत्रामध्ये. वेगवेगळ्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स असतील, होम बायर्स असतील, यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान केलं आहे. ULC कायदा, बॉम्बे टेनन्सी ॲक्ट, फ्रॅगमेंटेशन ॲक्ट, डी रिझर्वेशन ऑफ लँड्स, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट, स्टॅम्प ॲक्ट, या सगळ्यामध्ये मोठं काम त्यांनी केलं. यानंतरचे ज्येष्ठ विधिज्ञ सखाराम वसंतराव कोळसे पाटील, ते पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा न्यायालयामध्ये ते वकील व्यवसाय करतात. शिवाय त्यांचा जो प्रॅक्टिस आहे ती जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त त्यांनी वकिली व्यवसाय हा केलेला आहे. त्यांची एकंदरीत प्रॅक्टिस ही सिव्हिल प्रॅक्टिस, क्रिमिनल रिव्हेन्यू आणि अर्बन लँड सिलिंग ॲक्ट अशा या मेनली याच्यामध्ये ते वकिली व्यवसाय करतात. त्यांचं सोशियल अँड पॉलिटिकल वर्क जे एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी हा एक मोठा आदर्श ज्युनियर समोर उभा केलेला आहे. त्यांचा सत्कार ऑलरेडी आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. पुढील ॲडव्होकेट दिलीप विश्वनाथ जेधे हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. 1981 पासून हे प्रॅक्टिस करतायत. तळेगाव ढमडेरे इथल्या शेतकरी कुटुंबातनं ते आलेले आहेत आणि त्यांचंही फार मोठं योगदान आहे. ज्युनियर वकिलांना कायदेशीर सल्ला त्यांनी दिला आहे आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारकडून नोटरीपदीसुद्धा त्यांची नियुक्ती झाली. यानंतरचे सत्कारमूर्ती जे आहेत त्या निश्चला जोशी ह्या पुणे जिल्हा न्यायालयात वकील व्यवसाय करतात. त्यांचा सत्कार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या हस्ते. जोशी मॅडम ह्या त्यांचं प्रोफेसर असून त्या SNDT कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रॅक्टिसमध्ये सुद्धा त्यांची आणि सोशल वर्क त्याने ठाणे वाडा या ठिकाणी केलेला आहे. तरी त्यांचाही सत्कार आता संपन्न झालेला आहे. त्यानंतर ॲडव्होकेट मज्जिद अब्बास पठाण हे 1983 पासून वकिली व्यवसाय करतायत. सुरुवातीच्या काळात त्यांनी ॲडव्होकेट विजयराव मोहिते यांच्याकडे कायद्याचं शिक्षण घेतलं आणि नंतर कन्व्हेन्सिंगकडे प्रॅक्टिस वळवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांची प्रॅक्टिस आहे. सर्व प्रकारचे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन ते करतात आणि खूप ज्युनियर वकील त्यांनी तयार केलेले आहेत. यानंतरचे सत्कारमूर्ती जे आहेत ते राजीव पटेल हे पुणे जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतात. तसेच त्यांनी त्यांचं LLB शिक्षण हे पुणे जिल्ह्यातून मुल्ला तसेच ॲडव्होकेट आणि सॉलिसिटर म्हणून त्यांनी मुंबई येथे सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. यानंतर ॲडव्होकेट उत्तम यशवंत चिखले साहेबांनी 1983 साली प्रॅक्टिसला सुरुवात केली. सुरुवातीला ॲडव्होकेट SR पटाईत यांच्याकडे ज्युनियरशिप केली आणि नंतर कन्व्हेन्सिंगच्या प्रॅक्टिसमध्ये आपला ठसा उमटवला. ते पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग आहे.
नेक्स्ट ना यानंतरचे सत्कार मूर्ती जे आहेत ते खेमचंद गोवर्धन जोशी जोशी यांचं लहानपण हे जोधपूर नंतर त्यांचं महाड इथे रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण त्यांचा सत्कार हे जस्टिस वराळे साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर भगवान भाऊसाहेब जाधव साहेबांनी 1985 साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. मूळचे ते सांगलीचे आहेत. त्यांनी सिव्हिल क्रिमिनल आणि रेव्हेन्यू या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस केली आणि मग कन्व्हेन्सिंगकडे ते वळले. त्यांचा अनुभव मोठा आहे. ते पुणे महानगरपालिकेचे 2 वेळा कार्पोरेटरसुद्धा होते आणि त्यांनी तिथेही मोठे योगदान दिले पाणी रस्ते वगैरे या विषयावर. यानंतरचे सत्कार मूर्ती जे आहे ते बबनराव बावले यांचा सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वराळे साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे. बावले साहेबांचं यांनी पुणे जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करत असून त्यांची प्रॅक्टिस ही सिव्हिल आणि रिव्हेन्यू आणि कन्व्हेन्सिंग तसेच पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या एकंदरीत प्रॅक्टिसचं हे केंद्र आहे. यानंतर ॲडव्होकेट विजय वसंतराव महाडिक यांचा सत्कार तावडे साहेबांच्या हस्ते होईल. ॲडव्होकेट महाडिक हे 1987 पासून वकिली व्यवसाय करत आहेत. ते सिव्हिल क्रिमिनल रेव्हेन्यू या तिन्ही विषयामध्ये त्यांनी आणि विशेषतः ULC एन्व्हायरमेंटल लॉज प्रॉपर्टी लॉज आणि कन्व्हेन्सिंग या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी वकिली व्यवसाय केलेला आहे करतायत. सोशल आणि पॉलिटिकल फील्डमध्येही त्यांचं मोठं काम आहे आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुद्धा ते काम करतायत. या ठिकाणी 11 ज्येष्ठ वकिलांचा सत्कार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वराळे साहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालेला आहे. यांना खरोखर यांना मी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सत्काराचा कार्यक्रम ज्येष्ठ वकिलांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मी जाहीर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय श्री PB वराळे साहेब आपणास मार्गदर्शन करतील. साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. व्यासपीठावर विराजित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई सर, ज्यांच्याबद्दल मी निश्चित म्हणू शकेन की आपले ते मार्गदर्शक तर आहेतच सर्व विधिज्ञांचे किंवा आम्हा न्यायमूर्ती मंडळींचे देखील, पण हे मला भाग्य लाभलं की मला ते त्यांच्या छोट्या भावासारखं वागवतात आणि एका मोठ्या बंधूंसारखं नेहमी ते मला योग्य ते मार्गदर्शन करतात. माझ्यावर त्यांचा स्नेह अनेक वर्षांपासून सरांचा आणि सर्व कुटुंबियांचा आहे हे मला खरोखर माझ्या भाग्याचं एक लक्षण असं वाटतं आणि हे संपूर्णतः श्रेय सरांचं आहे. याच्यात माझं काही नाही आहे. हा सरांच्या अंतःकरणाचा विशालपणा आहे की हा स्नेह त्यांनी सातत्याने ठेवलेला आहे. व्यासपीठावर विराजित माझे दुसरे बंधू जे उच्च न्यायालयातनं निवृत्त झालेत पण आता राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, न्यायमूर्ती तावडे साहेब. व्यासपीठावर विराजित ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप ज्यांनी या सर्व कार्यक्रमाची एक संकल्पना रुजवली आणि बार काउन्सिल आणि इतर आपल्या स्नेही सहकाऱ्यांच्या मदतीने या संकल्पनेला आता केवळ मूर्त रूपच दिलं नाही तर ती संकल्पना इतक्या छान पद्धतीने यशस्वी रूपात आपल्यासमोर सादर होते आहे हे पाहून मला आणि आम्हा सर्वांना मोठं
कौतुक वाटलं, अभिनंदन वाटलं आणि याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. व्यासपीठावर विराजित इतर सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, सर्वांची नावं आता घेणार नाही, मला कृपया माफ करा वेळेअभावी. मी आपल्या सर्वांचंही एकत्रच उल्लेख करेन. इंडियन बार काउन्सिलचे निर्वाचित सदस्य, फक्त प्रातिनिधिक स्वरूपात हर्षदजी निंबाळकर आहेत किंवा जयंतजी जाधव आहेत, कोंडे देशमुख आहेत, ही सर्व मंडळी जी आपल्याला मार्गदर्शक म्हणून सातत्याने आपल्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपला मोलाचा सहभाग त्यांचा असतो. या कार्यक्रमासाठी, या चर्चासाठी, या प्रादेशिक चर्चासत्रासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपण सर्व विधिज्ञ मंडळी, न्याय क्षेत्रातील इतर अधिकारी मंडळी, इतर जाणकार मंडळी किंवा सजग नागरिक, ही सर्व मंडळी आपण या चर्चासत्रासाठी आज आवर्जून इथे उपस्थित राहिला आहात. आणि या चर्चासत्राचं महत्व या आपल्या उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन की आपण या चर्चासत्रासाठी इतका मोठा सहभाग नोंदवलाय. या चर्चासत्राच्या विषयाचं शीर्षक अभिहस्तांतरण असं आहे, तर शीर्षकच जर इतकं भारदस्त असेल तर विषय किती महत्वाचा असेल याची आपल्याला कल्पना सहजच येईल. आणि या विषयाची व्याप्ती, या विषयाचा उद्देश, निकड, या सगळ्याबद्दल जयंत जायभायजी, राजेंद्रजी, उमाप यांनी सांगितलं. मी खरं तर आपल्या सर्वांचे आभार मानेन की या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायची संधी उमापजींच्यामुळे मिळाली. आणि घडलं असं की आपल्या समवेत आता हे सांगायला हरकत नाही की जी औरंगाबादला आपली परिषदेचा कार्यक्रम होता, त्या परिषदेच्या कार्यक्रमासाठी आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब तिथे होते. आणि कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा काही अनौपचारिक चर्चा चालू होती तेव्हा उमावजींची माझी भेट झाली. त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही एक चर्चासत्राचं आयोजन करतो आहे आणि सरांनी आम्हाला वेळही दिली आहे, तारीखही आमची अशी ठरली आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला या. सरांचं माझं बोलणं झालं, सरांनी सांगितलं की हो मी तारीख दिली आहे आणि त्या दिवशी मी पुण्यात येणार आहे. तर मी त्या प्रसंगाचा फायदा घेऊन लगेच सरांना म्हटलं की सर आपण पुण्याला येत आहात. आणि नुकतीच माझी विधी प्राधिकरणाचा संचालक म्हणून नियुक्ती नामनिर्देशन झालेलं आहे. आमचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सय्यद साहेब हे उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती म्हणून दुसऱ्या राज्यात गेले आहेत आणि त्यानंतर माझी तिथे नेमणूक नामनिर्देशन झालं आहे. तर माझी मनापासून अशी इच्छा आहे की माझं नामनिर्देशन झाल्यावर आमच्या विधी सेवा प्राधिकरणाच्या काही इमारतींचं काम आम्ही पूर्णत्वाकडे नेतो आहोत. आणि अशीच एक इमारत आता तयार आहे आणि त्या इमारतीचं उद्घाटन आपल्या हाताने व्हावं, जे माझ्या या नामनिर्देशानंतरचा माझ्यासाठी एक चांगला कार्यक्रम घडेल. आणि आपण त्यासाठी जर मला वेळ दिली तर मला खूप चांगलं वाटेल. आणि सरांनी एका क्षणाचाही विचार न करता, खरं तर त्यांचं इतकं व्यस्त असं व्यस्त कार्यक्रम आहे, दिनचर्या इतकी आहे की देशातल्या इतक्या प्रचंड मोठ्या जबाबदारीवर ते कार्यरत आहेत, कायद्यांच्या विविध विषयांचा सगळा तिथे सांगोपांग अशी चर्चा होत असते, उहापोह होत असतो, या सगळ्या याच्या व्यस्ततेमध्ये सुद्धा सरांनी पटकन सांगितलं की पुण्याचा कार्यक्रम असा आहे आणि जर तुमचं त्या दिवशी सगळं होत असेल तर मग नंतर आपण पुण्याहून दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गच्या इमारतीचं आमचं उद्घाटन करूया. आणि सरांनी लगेच मान्यता दिली आणि मग आमचा हा कार्यक्रमही आम्ही सरांच्या उपलब्धीला विचारून मग तो ठरवला. त्यामुळे राजेंद्रजी तुमचे खरं तर मी आभार मानायला पाहिजेत. असं आहे की आपण सर्वच जण जाणतो की गवई सरांचा इतका सगळ्यांच्यावरचा स्नेह असा आहे, इतक्या पटकन सर कुणालाही ज्याला काही पद्धतीने ज्याला सरांच्या बद्दल काही सांगायचं असतं त्याला निकड असेल तर ते पटकन त्याला ज्या पद्धतीने त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने ते मदत करतात. एक
ओळ मी नेहमी म्हणत असतो ती ओळ अशी आहे, संतांची ओळ आहे की घेता घेशील किती दो कराने, घेता घेशील किती दो कराने, अनंत हस्ते देता कमलावराने। माझ्यासाठी सरांचं असंच आहे। आणि याच्यातली दुसरी गंमत सांगतो की त्या ओळी कमलावराने म्हणजे भगवान विष्णूंच्या बद्दल आहेत, जे लक्ष्मीचे पती आहेत म्हणून कमलावराने। सॉरी, पण माझ्यासाठी अनंत असते देणारे हे कमलपुत्र आहेत, कमलाताईंचे चिरंजीव, ज्यांनी आपल्या आईंविषयी नुकताच एक उत्तम असा लेख लिहिला आहे। अशा या कमलपुत्रांनी हे आम्हालाही वरदान दिलं आहे आणि त्यांची वेळ दिली, आम्ही तो कार्यक्रम उद्या घेतो आहे। आज या निमित्ताने अभिहस्तांतरणाच्या विविध गोष्टींविषयी आपण चर्चा कराल। जसं थँक्यू जयभाई वकील साहेबांनी सांगितलं की गंमत पहा की कायद्याचं मूलतत्व तेच असेल, कायद्याचं मूलतत्व बदलणार नाही, पण काळानुसार बदलत्या परिस्थितीनुसार त्या कायद्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्या समोर येत असतात। म्हणून कायद्याचं मूलतत्व ते असलं तरी कायद्याची गतिशीलता ही आपल्याला अशा प्रसंगाने आणि अशा पद्धतीने समोर पाहायला मिळते। आणि म्हणून हा कायदा वेगवेगळ्या ज्या कायद्यांचा याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो अभिहस्तांतरणामध्ये, की जेव्हा आपण दस्तऐवज तयार करता किंवा दस्तऐवजांचे मसुदे तयार करता तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीचे कायदे पाहिले पाहिजेत, कुठल्या बाबींचा विचार केला पाहिजे, कुठल्या बाबींच्यावर अधिक आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून कशा पद्धतीच्या अडचणी जर आल्या तर त्या आपल्याला त्यांचं निराकरण करता येईल, अशा सगळ्या पद्धतीच्या या वेगवेगळ्या बाबींचा आज आपण या दोन तीन चर्चासत्रामध्ये साकल्याने विचार करणार आहात। आणि सुदैवाने अत्यंत जाणती मंडळी या आपल्या वेगवेगळ्या चर्चासत्रांना आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तेव्हा हा एक उत्तम आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी बौद्धिक खाद्य आपल्याला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने हे निश्चित एक मोठं पाऊल, उत्तम पाऊल असं वकील संघाने उचललेलं आहे। दुसरी गोष्ट, आज आपण रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलेलं आहे। मी एवढंच म्हणेन की खरोखर रुग्णवाहिका ही अत्यंत उपयुक्त आहे, पण त्याचबरोबर जसं राजेंद्रजींनी सांगितलं की आपण इतके व्यस्त असतो पण आपण या व्यस्ततेमध्ये आपलेच नाही, तेव्हा जर आपण तीही काळजी घेतली, आपलं शारीरिक आरोग्य, बौद्धिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे सगळं व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष दिलं, आपण ते सांभाळलं, तर ह्या रुग्णवाहिकेचा मी असं म्हणेन की कमीत कमी वेळा उपयोग होईल अशी वेळ यावी आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, जेणेकरून अगदी निकडीच्या वेळी या क्षेत्रातही काहीतरी आपलं योगदान दिलं। तेव्हा या सगळ्या मंडळींना आपण या सत्काराच्या निमित्ताने हेच सांगतो की तुम्ही जे काही योगदान दिलं आहे, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला आहे, तुम्ही तुमच्या ज्ञानाने याला काहीतरी दिलेलं आहे, आपण या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे, तेव्हा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि आम्ही तुमचे ऋणी आहोत ही एक भावना मला वाटतं या सत्काराच्या निमित्ताने आपण व्यक्त केलेली आहे। एक छोटा शेर आहे आणि मग मी सरांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे। निदा फाजलींचं नाव आपण ऐकलं असेल, त्यांची एक गझल आहे, त्या गझलेतला शेर आहे, ती गझल त्याचं परिप्रेक्ष्य वेगळं आहे, पण केवळ त्याचा एक शेर आहे असा आहे की ले मेरे तजर्बों से सबक ए मेरे रकीब, ले मेरे तजर्बों से सबक ए मेरे रकीब, दो चार साल उम्र में तुझसे बड़ा हूं मैं। तो जाणता आपल्या युवा सहकार्याला किंवा ह्याला सांगतो की अरे बाबा, मी तुझ्यापेक्षा एक चार पाच पावसाळे जास्त पाहिलेत, माझ्या अनुभवातनं तुला काही शिकता आलं तर तू शिक। हा सगळ्या पद्धतीने बार काउन्सिल आणि आपण सर्व मंडळी काम करत आहात, या पद्धतीने उत्तम असं काम, या गोष्टी आपण निश्चित पुढे नेल्या पाहिजे, जाणत्यांचा सत्कार केला पाहिजे, चर्चासत्र आयोजित केली। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय बी आर गवई साहेबांना विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावं। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि पुणे जिल्हा वकील संघाच्या संयुक्त वतीने आयोजित स्किलफुल डेव्हलपमेंट ऑफ कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिस जो आपण आज एक दिवसीय
कॉन्फरन्स घेतो त्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माझे सहकारी ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न असं आहे नावाप्रमाणे आणि जी वराळे माझे दुसरे सहकारी उमक साहेबांचे वडील दादा उपस्थित आहेत बघायसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्व सन्माननीय सदस्य आजी सदस्य माजी सदस्य समोर आहेत उपस्थित मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित वकील बंधू आणि भगिनी आज मला अतिशय आनंद होत आहे की या टर्म संपायच्या आजचा कार्यक्रम होणं आवश्यक होतं म्हणून आजची तारीख ठरवण्यात आली. मी त्यांचा अतिशय आभारी आहे की महाराष्ट्र बार कौन्सिलच्या इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित या परिषदेमध्ये मला आपल्या सर्वांसोबत हितगुज करण्याची संधी मिळत आहे. आम्ही न्यायमूर्ती जरी असलो तरी जज इज फर्स्ट अँड आफ्टर रिटायरमेंट अगेन इज अ लॉयर. त्यामुळे मी आणि जसं वकिलाला सतत शिकावं लागतं तसंच जजलाही सतत शिकावं लागतं. ज्या दिवशी वकिलाला किंवा न्यायाधीशाला वाटलं की मला सगळं काही येतं दॅट इज द एंड ऑफ अ करिअर ऑफ अ जज ॲज वेल ॲज एंड ऑफ द करिअर ऑफ अ लॉयर. शेवटपर्यंत शिकत राहावं लागत प्रकारच्या कॉन्फरन्सेस आपण घेऊन कायद्यामध्ये जे बदल होतात कायद्याच्या जे इंटरप्रिटेशनमध्ये बदल होतात त्याचं आपण एक आचाराचं विचारांचं आदान प्रदान करत असतो जेणेकरून आपल्या सर्वांच्या विचारामध्ये प्रलब्धता येईल आणि आपण ज्या पक्षकाराकरता कार्यरत आहोत त्या पक्षकाराला या ज्ञानाचा आपण उपयोग करून देऊ शकू. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि मागच्या 3 वर्षापासून बार कौन्सिल ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांशी मी अतिशय जवळून निगडित आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा तर मी जवळपास मला वाटते ऑनररी मेंबर असल्यासारखा आहे कारण की प्रत्येक बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा जो काही प्रोजेक्ट असतो जो काही प्रकल्प ते हाती घेतात त्याशी त्या सर्वांशी जवळपास गेल्या 10-12 वर्षापासून अतिशय जवळ मी निगडीत आहे आणि मला आनंद आहे की मी गेल्या 10-12 वर्षापासून बघतो की अगोदर बार कौन्सिलची जी संकल्पना राहायची ती म्हणजे फक्त इलेक्शन आणि इलेक्शन झालं की मग दुसऱ्या इलेक्शनपर्यंत फक्त ज्यावेळेला कुठल्या एनरोलमेंट वगैरेसाठी वकिलांची लाईन लागायची आणि बाकी काही असं त्याला आपण म्हणू की कन्स्ट्रक्टिव्ह काम असं काही केलं जायचं नाही. तुम्हाला अजूनही तो दिवस आठवतो 2010 ज्यावेळेला सगळे नवीन आणि त्यातले बरेचसे तरुण असे मेंबर्स होते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे. ते मी नागपूरला ज्यावेळेला व्हिजिटिंग जज म्हणून गेलो होतो त्यावेळेला तिथे भेटायला आले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला वकिली व्यवसायासाठी काहीतरी करायचं आहे. वकिलांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांचं प्रतिनिधी म्हणून तर फक्त निवडणुकीपर्यंत न राहता एक काहीतरी भरीव असं काय झालं आवाज येत नाही अभि आ रहा है क्या मागे येऊन राहिला आवाज तुम्हाला काय ऐकू येत नव्हतं वाटत तर त्यावेळेला ते म्हणाले की आम्हाला काहीतरी भरीव असं कार्य करायचं आहे की जेणेकरून ज्या वकिलांनी आम्हाला निवडून दिलं आणि वकील त्या समाजासाठी कार्यरत आहे त्या समाजाला काही आम्ही दिलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की त्यानंतर गेल्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही बघतो आहोत आपण सर्व बघतो आहोत की नवीन नवीन असे प्रकल्प त्यांनी आयोजित केले मग तो क्लेप असो मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉ इज ऑर्गॅनिक लॉ इज डेव्हलपिंग लॉ इज इव्हॉल्विंग
क्लेप सुरू केली कंटिन्यूअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्सेस घेण्यात आल्या, मग ते परभणी असो की जालना असो, हिंगोली असो, नांदेड असो, मला स्वतःला अशा अनेक कॉन्फरन्सेसमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला आणि योगायोग असा की 2019 मार्च एप्रिलमध्ये मला वाटते मुंबईला क्लिप आयोजित करण्यात आली होती उत्तानच्या सभागृहामध्ये, त्यावेळेला प्रदीप नंद्रजोग मुख्य न्यायाधीश होते आणि न्यायमूर्ती ओक साहेब आणि मी आम्ही दोघे जण त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती होतो आणि दोघांनी आम्ही इनॉग्रेट सब्जेक्टमध्ये नाही पण आम्ही सब्जेक्टवरती भाषण दिले, मला वाटतं मी लॉ ऑफ प्रेसिडेंट्सवरती बोललो होतो आणि ओकसाहेबी कुठल्या तरी टेक्निकल सब्जेक्टवरती बोलले होते आणि त्यानंतर ताबडतोब 1-1.5 महिन्याच्या काळातच आम्हाला दोघांनाही ओकसाहेबांना बँगलोरला जावं लागलं आणि मला दिल्लीला जावं लागलं आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा प्रसंग आला त्यावेळेला मी बार कौन्सिलनी जेव्हा जेव्हा मला बोलावलं एखादा दुसरा अपवाद जर सोडला तर उपस्थित राहण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि क्लिपच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य झालं। त्यानंतर त्यावेळेला ज्यावेळेला मोहित शाहसाहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ते म्हणाले की आम्हाला चांगले ज्युडिशियल ऑफिसर्स मिळत नाहीत आणि चांगले ज्युडिशियल ऑफिसर्स मिळत नसल्यामुळे न्यायदानाच्या कार्यामध्ये खोडखंडोबा होतो, म्हणून त्यांनी विनंती केली बार कौन्सिलला की आपण काहीतरी करावं आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने ताबडतोब प्रतिसाद देऊन जे वकील लोक जीएमएफसीच्या परीक्षेकरता बसू इच्छित होते त्यांच्याकरता ट्रेनिंग चालू केलं आणि नुसतंच ट्रेनिंग नाही तर ग्रामीण भागातून आलेला वकील हा ज्यावेळेला हायकोर्ट जजेस पुढे आणि एमपीएससीच्या मेंबर्स पुढे इंटरव्ह्यूला जातो तर एक मनामध्ये एक भीती असते की आपण कसं फेस करू शकू आणि ती भीती दूर करण्याकरता त्यांनी मॉक इंटरव्ह्यूज ठेवले आणि ते मॉक इंटरव्ह्यूजही जे रिटायर्ड हायकोर्ट जजेस होते ते स्वतः कंडक्ट करायचे, जेणेकरून आपल्याला इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं त्याची रंगीत तालीम होऊन जायची आणि इंटरव्ह्यूला जाताना मनामध्ये जो भीतीचा गोळा राहायचा तो दूर व्हायचा। असे अनेक उपक्रम आहेत। आताच राजेंद्रजी यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की स्वास्थ्य योजना आहे, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद असं आहे। अनेक वकील लोक कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाला बळी पडले आणि त्यांच्या फॅमिलीज रस्त्यावर येऊ नये म्हणून अतिशय मोलाचं असं कार्य केलं। त्यानंतर वकिलांकरता इन्शुरन्सची योजना, वकिलांना मी नेहमीच म्हणायचो गमतीमध्ये की वकिलांना दोन गोष्टी कठीण राहतात, एक लोन मिळणं आणि दुसरं मुलगी मिळणं। मला वाटते राजेंद्रजींनी आतापर्यंत लग्न नाही केलं, त्याचं कारण काय आहे ते त्यांनी शब्द दिलाय। तर वकिलांना लोन मिळावं याकरता त्यांनी क्रेडिट सोसायटी सुरू केली। एकदा मी म्हणालो होतो की वकिलांना घराचा संभव असतो, त्या दृष्टीने त्यांनी काहीतरी करावं आणि मुंबईला मला त्यावेळचे मंत्री होते त्यांनी सांगितलं की न्यू बॉम्बेमध्ये एक मोठा भूखंड बार कौन्सिलला देण्याचं त्यांनी कबूल केलं की जेणेकरून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं तिथे भवन बांधता येईल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे वकील येतात त्यांना राहण्याची जी अडचण होते ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न। मला खरोखर आनंद आहे बार कौन्सिल ऑफ गुजरात आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि भुज जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक क्लिप आयोजित करण्यात आला होता आणि योगायोगानं त्या परिषदेचं उद्घाटन मी केलं होतं। तर हे आपण जे चांगलं काम करतो आहोत त्या कार्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा अतिशय
चांगल्या नावारूपास आलेली आहे आणि नुकतंच आमचे मित्र जयंत दाभावे ज्यांचा या सर्व कार्यामध्ये अतिशय महत्त्वाचा योगदान आहे, मग ते क्लेप असो की ज्युडिशियल ऑफिसर्सचा ट्रेनिंगचा प्रोग्राम असो, ते बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये गेल्या गेल्या त्यांनी त्यांचे जे सगळ्या क्वालिटीज आहेत त्याचा बार काउन्सिल ऑफ इंडिया अतिशय उपयोग करून घेत आहे. पुण्याला गोव्याला जे इंटरनॅशनल लॉ स्कूल स्थापन झालेलं आहे मागच्याच एक दोन महिन्याच्या अगोदर त्याचं उद्घाटन मी आणि गोव्याचे सन्माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते झालं. आणि एक त्यांच्यामधली ऋणदायित्वाची भूमिका त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये संस्कार जे आलेले त्यांच्या आईकडून आलेले आहेत, तर ते म्हणाले की आपण बार काउन्सिलकडून घेतो हे हा जो समज आहे तो चुकीचा आहे दाखवण्यासाठी त्यांच्या मातोश्रींनी स्वतःच्या रिटायरल बेनिफिट्समधून जे पैसे आलेले होते त्या पैशामधून 2.5 लाखाचा पहिला चेक बार काउन्सिल ऑफ इंडियाला फुलांचं लोकार्पण केलेला आहे. त्यांनी म्हटलं की याचा जास्तीत जास्त उपयोग बार काउन्सिलच्या बार असोसिएशनच्या सदस्यांनी करावा. वराळे साहेबांनी म्हटलं की कमीत कमी वापर करावा, कमीत कमी वापर झाला पाहिजे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. म्हणजे राजेंद्रजींनी ॲम्ब्युलन्स दिली हे फार चांगलं केलं, कारण की कधी कधी इमर्जन्सीज कशा येतात काही सांगता येत नाही. काल परवाच आपण बघतो की एक अतिशय सुप्रसिद्ध असे जे कॉमेडियन आहेत ते राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवर व्यायाम करता करता त्यांना तिथे हार्ट अटॅक आला आणि वाटते अजूनही आयसीयूमध्येच आहेत ते. तर अशा इमर्जन्सीज येतात, इमर्जन्सीज करता इमर्जन्सी सिच्युएशन मीट करण्याकरता ॲम्ब्युलन्स दिली हे फार चांगलं आहे. परंतु वराळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवलं तर ॲम्ब्युलन्सची गरज पडणार नाही. गरज पडली तर आहेच, परंतु ती गरज पडू नये याकरता आपण कार्यरत राहिलं पाहिजे. एक शारीरिक व्यायाम असतो, मग मानसिकरित्या आजकाल मेंटल हेल्थवरती पूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. एकेकाळी मानसिक स्वास्थ्यावरती बोलणं म्हणजे एक आणि मानसिक आजार हा आजच्या काळात आज एक लपवल्यासारखा अशी गोष्ट राहिलेली नाही, परंतु अनेक असे प्रकार आहेत, मग तो प्राणायाम असो की मेडिटेशन असो, या दृष्टीने हे जर आपण अंगीकारले तर आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. माणूस कितीतरी बिझी असला तरी दिवसातला एक तास स्वतः करता काढणं हे आवश्यक आहे, जेणेकरून राजेंद्रजींनी जरी एक ऋणदायित्वाच्या भूमिकेतून रुग्णवाहिका दिलेली आहे तर त्याचा कमीत कमी वापर होईल आणि पेट्रोलचा खर्च कमी होऊन प्रदूषणही कमी होईल. प्रदूषण कमी झालं तर तेही इन टर्न इट इज गुड फॉर हेल्थ. आणि दुसरी ऋणदायित्वाची भूमिका म्हणजे आज आपण वकील बंधूंचा सन्मान करतो आहोत, सत्कार करतो आहोत. महाराष्ट्र आणि गोवा सुरुवातीपासून गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम राबवते आहे. मला वाटते 2012-13 मध्ये पाटील साहेबांनी स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती ते होत नाही, तर बार काउन्सिलचा हा जो विचार आहे तो अतिशय कौतुकास्पद असा आहे की जेणेकरून तालुका लेवलवरती जिल्हा लेवलवरती जे वकिलांनी योगदान दिलेलं आहे, ज्यांनी आपल्या 40-50 वर्षाच्या वकिलीमध्ये समाजाकरता योगदान दिलेलं आहे, एवढंच नव्हे तर अनेक ज्युनियर्स घडवले जे वकिली व्यवसायामध्ये आज नावारूपास आलेले आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव करून आपण एक ऋणदायित्वाची भूमिका कायम ठेवतो. एवढंच नव्हे तर हा गौरव व्यक्तीचा नसून त्यांच्या कार्याचा गौरव असतो. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणं आणि आपल्या जीवनामध्ये ते एम्युलेट करणं हे जर आपण केलं तर आपलं जीवनही त्यांच्यासारखं यशस्वी होऊ शकेल ही एक भावना त्यामध्ये असते. मी सर्व जे मान्यवर आहेत अकरा ज्यांचा आपण आज सत्कार केला त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांच्या कार्याला वंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आपण सर्वजण त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपलं आयुष्यही यशस्वी करण्याच्या दृष्टीनं
आपलं जी कार्यकिरीद आहे ती नावारूपास येईल या दृष्टीनं प्रयत्न करू ही अपेक्षा व्यक्त करतो. मी आजच्या टेक्निकल सब्जेक्ट्सवरती जास्त बोलणार नाही, कारण की आपल्याला या सब्जेक्टमध्ये जे नामांकित वकील आहेत ते आमचे आवाड सर असो, कानेटकर साहेब असो, जयंत जायभावे साहेब तर आहेतच, आणि बाकी अनेक असे जे सिनियर्स आहेत आमचे मित्र हर्षद निंबाळकर, हर्षद निंबाळकरांची आणि माझी मैत्री जवळपास मला वाटते 85-86 आहे. तर असे आपल्या विविध क्षेत्रामध्ये ज्यांचं मुलाचं योगदान आहे ते विविध विषयात ते परमिशन लीगल कंप्लायन्स फॉर कन्व्हिन्सिंग वर्क किंवा द व्हेरिफिकेशन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲडव्होकेट्स ड्राफ्टिंग ऑफ डीड्स डॉक्युमेंट्स अँड कन्व्हिन्सिंग आदी विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत. मगाशी जायभाव साहेबांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अतिशय या सब्जेक्टचं महत्वाचं विवेचन केलेलं आहे, आणि हा सब्जेक्ट का निवडला त्याची त्यांनी कल्पना दिली, कारण की राजेंद्र जोमगे स्वतः कन्व्हिन्सिंगमध्ये वकिली करतात त्यामुळे त्यांनी हा सब्जेक्ट निवडला. दुसरं कारण म्हणजे पुन्हा इज नाऊ वन ऑफ दी ग्रोविंग हब्स इन द कंट्री, जे आपण बघतो बँगलोर असो मग नोएडा असो गाझियाबाद असो गुरगाव असो त्याचप्रमाणे आज पुण्याची मोठ्या रीतीने वाढ होत आहे. पुण्याला चारही बाजूनी ग्रोथ होण्याकरता स्कोप आहे जो मुंबईला नाही आहे, आणि त्यामुळे अनेक अशा प्रॉपर्ट्यांचा व्यवहार होतात आणि आपण बघतो की अनेक वेळा त्याच्यामध्ये जो सामान्य पक्षकार असो त्याची फसवणूकही होते. अनेक आपण बघतो ज्यावेळेला मी हायकोर्टामध्ये होतो अनेक 482 पिटिशन यायचे की आम्हाला फसवण्यात आलं, आणि बऱ्याच वेळेला तर जो प्युअरली सिव्हिल डिस्प्यूट असायचा त्याला 420 टाकून कसं क्रिमिनल करता येईल असा प्रयत्न करून, म्हणजे जेणेकरून त्याला म्हणतात की नाक दाबलं तर तोंड उघडतं. अनेकदा असे सुप्रीम कोर्टात मी बघितले की अनेक असे सिव्हिल डिस्प्यूट्स आहेत जे मोठमोठ्या व्यवहारातून झालेले आहेत त्यांना क्रिमिनॅलिटीचा अंग देऊन मग 420, 406 वगैरे आणायचं त्याच्यामध्ये आणि क्रिमिनल केसेस करायच्या. तर हा अतिशय महत्वाचा आपण विषय निवडलेला आहे. आवाज येतोय पाठीमागे? आणि कन्व्हिन्सिंग हा अतिशय महत्वाचा आताच नाही तर शेकडो वर्षापासून जेव्हापासून आपण कायद्याचं राज्य मानलेलं आहे, कारण की आपण म्हणतो की द किंग इज अबाव एव्हरी वन बट द लॉ इज अबाव द किंग. राजा हा सर्वांपेक्षा मोठा आहे परंतु कायदा हा राजापेक्षाही मोठा आहे, आणि रूल ऑफ लॉ हा कन्सेप्ट आपण अंगीभूत केलेला आहे. आणि कन्व्हिन्सिंगच्या एखाद्या चुकीमुळे किती मोठी गफलत होऊ शकते पुण्याला पुणेकरांना धसामा सांगायची काही आवश्यकता नाही, सर्वांना माहीत आहे. परंतु 1925 साली हायकोर्टामध्ये 1925 मद्रास लॉ जर्नलमध्ये रिपोर्टेड आहे ती की वकिलाच्या एका चुकीमुळे त्यावेळेला त्या पक्षकाराला 10,000 रुपयाचा म्हणजे 1925 खाली 10,000 रुपयाचं काय मूल्य होतं. त्यामध्ये विषय होता की जो बिल्डर ब्रॉचर देतो त्या ब्रॉचरमध्ये जे रिप्रेझेंटेशन दिल्या जातं आणि त्यानंतर जो बिचारा गरीब ग्राहक असतो त्या ॲग्रीमेंटमध्ये तो ब्लाइंड फोल्डेडली सही ओनली इंटरेस्ट जो आगळा वेगळा योगायोग आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला या कॉन्फरन्सला सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती बी आर गवई साहेब यांनी उपस्थित राहून वकील बांधवांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल महाराष्ट्र व गोवा वकील परिषद तसेच पुणे बार असोसिएशन तर्फे मी मनस्वी आभार व्यक्त करतो.
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग नक्कीच आम्हा सर्व वकिलांना दैनंदिन कामकाज करताना होईल अशी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब यांनी देखील वकील वर्गाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कार्यक्रमास व्यासपीठावर असणारे माजी न्यायमूर्ती सुरेंद्रजी तावडे साहेब यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे जयंजय जयभावे साहेब सदस्य भारतीय वकील परिषद, त्याचबरोबर सर्व बार काउन्सिलचे पदाधिकारी, समोर असणारे ॲडव्होकेट श्रीकांतजी कानेटकर साहेब, त्याचबरोबर आमचे सुधाकर आव्हाड सर आणि खऱ्या अर्थानं आमचे गार्डियन मेंबर असणारे हर्षदजी निंबाळकर साहेब, आमचे गुरुवर्य अहमद खान पठाण सर, विठ्ठलजी कोंडे देशमुख साहेब, अविनाशजी आव्हाड साहेब, या सर्वच मंडळींच्या प्रती मी आभार व्यक्त करतो. आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच्यामध्ये विविध सर्क्युलर होती, त्या सर्क्युलर वर्ष गोळा केली होती आणि ती सर्क्युलर बार काउन्सिलने न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटितलं, तर ते नक्की आपल्या सूचनेचं पालन करतील. कारण लॉ प्रेसिडेंट त्यांच्यावरती लागू राहील, दादाही आहेत. आणि त्या लग्नाच्या काय मी आपणास आमच्या पुणे बार असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बार काउन्सिलच्या वतीने पहिलं वर्किंग सेशन आपण सर्वजण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी हे फोटो सेशन झाल्यानंतर आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब, आदरणीय न्यायमूर्ती वराळे साहेब, आदरणीय न्यायमूर्ती तावडे साहेब यांना सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमाला जायचे असल्यामुळे त्यांचं या याच्यातनं प्रस्थान होईल सभागृहातनं, आणि त्या इमिजिएटली आपण फर्स्ट सेशनला सुरू करतो. त्याच्यामुळे कोणीही आपल्या जागेवरून उठणार नाही अशी सगळ्यांना मी विनंती करतो. व्यासपीठावर कृपया कोणी येऊ नये. व्यासपीठावर कृपया गर्दी करू नये अशी विनंती आहे सगळ्यांना. व्यासपीठ अतिशय कमी क्षमतेचं त्या ठिकाणी बनवलेलं आहे आदरणीय न्यायमूर्तींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि आता पोलीस प्रशासनाचे सुद्धा आता या ठिकाणी आदेश आलेले आहेत. कृपया आपण सर्वजण वकील बांधव आणि भगिनी आहोत, कृपया सर्वांना विनंती आहे की व्यासपीठावर कोणी येऊ नये. आदरणीय न्यायमूर्तींना या ठिकाणी जाण्याकरता रस्ता द्यावा अशी विनंती आहे. प्रत्येकाची इच्छा आहे आदरणीय न्यायमूर्तींसोबत फोटो काढण्याची, परंतु आपण सर्वांनी वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे. माझी अशी सर्व वकील बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की पहिलं वर्किंग सेशन सुरू होत आहे. पॅनल मेंबर जे आहेत आदरणीय सुधाकरराव आव्हाड सर, आदरणीय जयन जयबाबे साहेब, आदरणीय नरेश गुगळे साहेब, आदरणीय सकाराम कोळसे पाटील साहेब, आदरणीय मिलिंद थोबडे साहेब, आदरणीय उदय वारंजीकर साहेब,
अहमद खान पठान साहेब परिजात पांडे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मिलिंद थोबडे साहेब आपण व्यासपीठावर यावं. थोबडे साहेब परमिशन लीगल कंप्लायन्स फॉर कन्व्हिन्सिंग वर्क या वर्किंग सेशनला आता आपण सुरुवात करतो आहोत. कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं. सर्वांना विनंती आहे की आपापल्या स्थान ग्रहण करावं. आदरणीय सुधाकरराव आवाड सर यांना विनंती आहे की व्यासपीठावर आपण यावं. आदरणीय गोगळे सर यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. आदरणीय सखाराम कोळसे पाटील साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. राजेंद्र उमाप साहेब, मिलिंद थोबडे साहेब, उदय वारुंजीकर साहेब, अहमद खान पठाण साहेब आणि परिजात पांडे साहेब यांनी व्यासपीठावर यावं. वारुंजीकर साहेब व्यासपीठावर यावं. समोर बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या आहेत. जी पाठीमागे मंडळी बसली आहे त्यांनी समोर आलं तरी चालेल. समोर बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत, समोर या. सगळे झाले. थोबडे साहेब आले. थोबडे साहेब, थोबडे साहेब, थोबडे साहेब राहिले. हॅलो हॅलो हॅलो. जेवढ्या काही वकील भगिनी आहेत त्यांना पण विनंती आहे की त्यांनी कृपया त्या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं. वर्किंग सेशन सुरू होत आहे. समोर बरेचसे खुर्चे रिकामे आहेत, आपण या ठिकाणी येऊन बसावं. आजच्या या पश्चिम महाराष्ट्र विभागीय वकील परिषदेकरिता उपस्थित पश्चिम महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करत असलेले सर्व सन्माननीय वकील बंधू आणि भगिनी, या सर्वांचं बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे या पहिल्या वर्किंग सेशनमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला, या वर्किंग सेशनला चेअरमन म्हणून, अध्यक्ष म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय सुधाकरराव आवाड सर यांनी या वर्किंग सेशनचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सचिव सन्मान्य रणपिसे साहेब यांना विनंती करतो की आदरणीय आवाड सर यांचा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह. यानंतर या पहिल्या वर्किंग सेशनचं सूत्र जे सांभाळणार आहेत, अँकर म्हणून जे काम करणार आहेत, ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं बॅकबोन ज्यांना आम्ही म्हणतो, ते आदरणीय जयंत जयभावे साहेब यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सचिव प्रवीण रणपिसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जयभावे साहेबांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकदम
यानंतर ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे ते अहमदनगर येथील ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय नरेशजी गुगळे सर यांचा सत्कार आणि स्वागत बार कौन्सिलचे सचिव सन्माननीय प्रवीण रणपिसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गुगळे सरांचा यानंतर दुसरे पॅनल मेंबर आदरणीय सखाराम कोळसे पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत तथा सत्कार बार कौन्सिलचे सचिव सन्माननीय रणपिसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सन्माननीय सदस्य तथा आत्ता या पहिल्या वर्किंग सेशनचे पॅनल मेंबर सन्माननीय उदय वारुंजीकर साहेब यांचं स्वागत तथा सत्कार बार कौन्सिलचे सचिव सन्माननीय रणपिसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुणे जिल्ह्याचे पालक सदस्य तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ॲडव्होकेट अहमद खान पठाण साहेब यांचं या ठिकाणी स्वागत तथा सत्कार सचिव श्री रणपिसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता या पहिल्या वर्किंग सेशनची सर्व सूत्र आदरणीय जयभावे साहेब यांनी आपल्या हाती घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. जयभावे साहेब हॅलो हॅलो हॅलो. व्यासपीठावरील सर्व पॅनल मेंबरचं प्रथमतः मी बार कौन्सिलच्या वतीनं स्वागत करतो. आता या पहिल्या सत्रामधला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया. परमिशन लीगल कंप्लायन्स फॉर कन्व्हेन्सिंग वर्क. कन्व्हेन्सिंगचं काम करणारे आपण सगळे वकील हे आजूबाजूच्या क्षेत्राची वाढ झाली. शेतजमिनी नगरपालिकेच्या हद्दीत आल्या, त्याचप्रमाणे महानगरपालिका झाली. महानगरपालिकेच्या आजूबाजूला देखील गुंठेवारीनं अनेक विकास या पुणे शहरामधल्या लगतच्या भागामध्ये झाले. आणि हे सगळं करत असताना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनं जे हस्तांतर होतं त्याबरोबरच महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असेल, महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल टेनन्सी ॲक्ट असेल, अर्बन सिलिंग ॲक्ट, ॲग्रिकल्चर सिलिंग ॲक्ट, इनाम वतन, नुकताच अतिशय गाजलेला विषय म्हणजे तुकडेबंदी, इथपासून तर हिंदू कायद्याचं सक्सेशन, मुस्लिम कायद्याचं सक्सेशन हस्तांतरासाठी त्याकरता कोणाकोणाची संमती लागणार, अज्ञान जर व्यवहारामध्ये असेल तर त्या अज्ञानाच्या परवानगीचा प्रश्न, याचबरोबर प्रामुख्यानं ज्या आधारे कन्व्हेन्सिंगचं काम केलं जातं तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, आणि या सगळ्या कराराची पूर्तता करण्याकरता नेहमीच आपल्याला माहिती लागणारा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, या सगळ्यांची आपल्याला या निमित्तानं चर्चा करायची आहे. वेळ आपल्याला 2 तासाचा दिलेला आहे, अर्धा तास आपण उशिरा चाललेलो आहोत, परंतु मी आपल्याला विनंती करेल की हा 2 तासाचा वेळ अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत निश्चित पोचवेल.
आणि म्हणून आपण आता शांतपणे मागे चाललेली जी काही थोडीफार हालचाल आहे ती थांबून सगळ्यांनी शांतपणे या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. केवळ आपण श्रोते म्हणून नाही तर आपल्याला त्याबद्दल काय वाटतंय याच्या प्रतिक्रिया देखील देण्याची संधी आम्ही आपल्याला देणार आहोत. संयोजक आपल्याला कागद पाठवतील, आपल्याकडे पॅड्स असतील, आपण आपले प्रश्न लिहून त्यासंबंधीचे आमच्या बार काउन्सिलच्या कार्यकर्त्यांना जर दिले तर त्या प्रश्नांची देखील दखल या चर्चासत्रामध्ये आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर व्यासपीठामध्ये व्यासपीठाच्या समोर देखील अनेक मान्यवर ज्येष्ठ वकील बसलेले आहेत, त्यांना देखील या विषयावर काही मत मांडायचं असेल तर त्यांनी जरूर मांडावं. त्यांच्यापर्यंत माईक बार काउन्सिलचे सगळे कर्मचारी आपल्यापर्यंत घेऊन येतील. आत्ता वराळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खंडन मंडन झाल्याशिवाय ज्ञानाला धार येत नाही आणि त्यामुळे आपल्याला ती करायची आहे. मी जास्त वेळ आपला घेत नाही. अतिशय ज्येष्ठ असे वकील आहेत, अवार्ड सरांची आपल्याला ओळख करून देण्याची वेगळी गरज नाही. बी अवार्ड आणि ए सी अवार्ड हे मला असं वाटतं की महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानामधलं कन्व्हेन्सिंग टायटल लँड आणि यूएलसी याच्यामधलं एक अग्रगण्य नाव आहे आणि त्यामुळे सरांचा आपल्याला मार्गदर्शन मिळेल. माझ्या उजव्या हाताला बसलेले नगरचे ॲडव्होकेट नरेश गुगळे हे या विषयातले अतिशय सखोल अभ्यासक आहेत. ते केवळ वकील म्हणून अभ्यासक नाही तर ते महाराष्ट्र शासनाचे सल्लागार आहेत. देवास्थान इनाम आणि वतन याबाबतची त्यांच्याकडे जी माहिती आहे ती जर आपण ऐकायची ठरवली तर आजचा पूर्ण दिवस देखील कमी पडेल. परंतु विषयावर प्रमुख असं ज्ञान ते आपल्याकडे देतील. त्याचबरोबर कोळसे पाटील साहेब यांचा परिचय पुण्यामध्ये मी वेगळा करून देण्याची गरज नाही. कन्व्हेन्सिंगच्या क्षेत्रामधलं त्यांचं योगदान आपण सगळे जाणता. कानेटकर सर देखील आज इथे आहेत आणि पुढच्या सत्राचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. पण सर आम्ही कुठे चुकलो तर आपण निश्चित आम्हाला करेक्ट करू शकता आणि त्याला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी नेतोय गुगळे साहेबांकडे. जमिनीचा हस्तांतर करताना टेनन्सी ॲक्ट हा अतिशय महत्वाचा आहे आणि दोन जे काही आहेत सेक्शन 43 आणि सेक्शन 63, शेतकरी असल्याशिवाय शेती जमीन घेता येत नाही. आणि पुण्याच्या आजूबाजूला होतं काय आहे, वकिलाकडे कामं येतात, पार्टनरशिपला शेती घ्यायची, कंपनीला शेती घ्यायची, आम्हाला ॲग्रो बेस उपक्रम राबवायचा आहे, आम्हाला शेतकरी होता येईल का, आणि मग वकील वेगवेगळे सल्ले देतात, कधी बरोबर असतात कधी चुकतात. याबद्दल मी पहिला प्रश्न देतो गुगळे साहेबांकडे की साहेब आम्हाला ह्या पहिल्यांदा आत्ताची जी करंट पोझिशन आहे सेक्शन 43 कुळाला मिळालेल्या जमिनीचं हस्तांतर करताना परवानगी आणि सेक्शन 63 शेतकरी शेतजमीन कोणाला घेता येईल कोणाला घेता येणार नाही आणि त्याची नगरपालिका महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या बाहेरच्या ग्रामीण भागातल्या जमिनी याची परिस्थिती यावर ते पहिल्यांदा आपल्याला सांगतील. त्यानंतर आपण 63(1)(a) शेतकरी नसलेल्या माणसाला शेतजमीन कशी घेता येईल याकडे पुढे जाणार आहोत. पहिला प्रश्न आपण सर 43 आणि 63 बद्दल आम्हाला सांगाव. नमस्कार. कुळ कायद्याचा कलम 43 जो आहे कुळाला सेक्शन 32 कुळाला सेक्शन 32(32)(i), (43)(1)(d) आणि 64 या सेक्शन खाली जर काही जमिनी मालकी हक्काने देण्यात आलेल्या असतील तर अशा जमिनींचं हस्तांतरण करायचं असेल तर जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेण्याची तरतूद सेक्शन 43 आहे. परंतु 2014 त्यामध्ये अमेंडमेंट आलेली आहे. जर 32M सर्टिफिकेट घेऊन जर 10 झालेले असतील तर अशी परवानगी घेण्याची काही गरज नाही आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे, जर 32M सर्टिफिकेट घेऊन जर 10 झालेले असतील तर फक्त शेतसाऱ्याच्या 40% रक्कम भरायची, ती तलाठ्याकडे भरली तरी चालते आणि तलाठ्यानी इतर हक्कामध्ये जी नोंद झालेली आहे नियंत्रित सत्ता प्रकार ती नोंद चेक
अशी तरतूद सेक्शन 43 मध्ये 2014 मध्ये जी अमेंडमेंट आलेली आहे त्याचं इंटरप्रिटेशन असं होतं आहे. जर 10 वर्ष अगोदर जर सर्टिफिकेट मिळालं असेल 32M चं तर मात्र सेक्शन 43 ची परमिशन घेणं बंधनकारक आहे. त्यासाठी बॉम्बे टेनन्स ॲक्ट खालचे जे रूल्स आहेत त्यामधला रूल 25 ॲप्लिकेबल होतो. त्यामध्ये जर पर्चेसर इफ पर्चेसर रिक्वायर्ड लँड बोनाफाईड फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर्पज अशा कंडिशनमध्ये परवानगी दिली जाते किंवा कुणाला शेतकरी हा व्यवसाय शेतकी हा व्यवसाय कायमस्वरूपी सोडायचा असेल तर परवानगी दिली जाते आणि इतर काही तरतुदी आहेत त्याखाली परवानगी दिली जाते. परंतु जर आपण अर्ज व्यवस्थित जर ड्राफ्ट करून दिला की पर्चेसर रिक्वायर्ड लँड बोनाफाईड फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर्पज तर त्या कलेक्टरला ज्याचे पॉवर्स SDOला डेलिगेट केलेले आहेत त्याला तो अर्ज रिजेक्ट करायचे पॉवर्स नाही, त्याला परवानगी द्यावीच लागते. ही झाली 43 ची प्रोव्हिजन. आता 63चा जो विषय आहे तर 63 खाली ओनली ॲग्रिकल्चरिस्ट कॅन पर्चेस ॲग्रिकल्चरल लँड. जर एखादा नॉन ॲग्रिकल्चरिस्ट आहे आणि त्याला ॲग्रिकल्चर लँड पर्चेस करायची असेल तर त्याला रूल 36 खाली परवानगी घेण्याची तरतूद आहे. ती परवानगी देताना त्याला बोनाफाईड नॉन ॲग्रिकल्चर पर्पजसाठी पाहिजे असेल तर परमिशन मिळते. जर ॲग्रिकल्चर पर्पजसाठी परमिशन पाहिजे असेल तर त्याला इन्कम क्रायटेरिया तिथे ॲप्लिकेबल आहेत, त्या क्रायटेरियामध्ये कोणीच बसू शकत नाही आहे. म्हणून ॲग्रिकल्चर पर्पजसाठी लँड पर्चेस करायला परमिशन मिळणं इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. आता काही लोक असं लक्षात आलं आहे काहीतरी कुठून तरी शेतकरी असल्याचे काहीतरी दाखले करून आणतात. एक मागच्या महिन्यात घडलेला किस्सा दास सांगतो मी. एकाने काय केलं तो राजस्थानमध्ये शेतकरी असा, त्यांनी मला उतार आणून दिलं तिकडचा. त्याला म्हणलं तू असं कसं काय आणला तू, तर मला एक एजंटने आणून दिलं, 25,000 रुपये घेतले आणि तो उतारा पाहिला तर सगळे महाराष्ट्रीयन नावं दिसले त्याच्यात. जमीन आहे 1 एकर आणि 70-80 नावं होते. मला देतो कसं काय तू खरेदीकत नाही केलं काही नाही काय नाही म्हणे. त्याला इथे एक एजंटला 25,000 दिले तर तो पाटवारी मॅनेज करतो आणि पाटवारी सातभर त्याची कॅड नाव करून देतो आणि तहसीलदार तिथून एक दाखला देतो की फलाना मनुष्य हा या एरियामध्ये शेतकरी आहे. तर अशा पद्धतीचे पुरावे जर समोर आणले गेले तर तो काही कायदेशीर शेतकरी ठरू शकत नाही. कारण ॲग्रिकल्चरची जी डेफिनेशन दिलेली आहे, ॲग्रिकल्चर इज द पर्सन हू कल्टिवेट दी लँड पर्सनली, त्यामध्ये अशा काही जमिनी काही बसत नाही आहे. त्यामुळे असे रॉंग ॲडवाईस देऊन कधीही खोटे नाट्या ॲग्रिकल्चरिस्टचे पुरावे निर्माण करू नये कन्व्हिन्सिंगमध्ये. तो जेन्युइन ॲग्रिकल्चरिस्ट असेल तरच त्याला ॲग्रिकल्चर लँड घ्यायला ॲडवाईस आपण करावं, अशा पद्धतीच्या फंदात आपण पडू नये. आता 63(1)(a)ची प्रोव्हिजन जी आहे पुढे येईल आपल्या पुढे. महत्त्वाचा आपल्याला विषय आता गोगळे साहेबांनी जो सांगितला, विशेषतः तरुण वकिलांना शेतकरी आहे हे दाखवण्याकरता कुठला तरी एक 10 गुंठे 20 गुंठे 25 गुंठ्याचा उतारा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचा येतो. इकडच्या भागामधल्या मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये टेनन्सी ॲक्ट पूर्वी लागू नव्हता. जालना, परभणी अशा जिल्ह्यांमधनं उतारा निर्माण केला जातो आणि एकाच उतार्यावर 20-25 नावं असतात आणि तो शेतकरीचा दाखला म्हणून आपण वापरतो. महाराष्ट्र शासनाने याचा GR काढलेला आहे, आपण जरूर तो GR त्या ह्या पुस्तिकेत नाही आहे परंतु तो नेटवर अवेलेबल आहे, बघावा. याला शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. सरांनी सांगितलेला हा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि 43 मध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे, पूर्वी प्रत्येक कुळ कायद्याच्या जमिनीला परवानगी 43 ची कंपल्सरी होती. त्या कायद्यामध्ये आता अमेंडमेंट झालेली आहे आणि जिथे 32M चा दाखला, कुळ मालक झाल्याचा दाखला मिळाल्यापासून 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, तिथे कुठल्याही प्रकारच्या दाखल्याची गरज नाही. ते दाखला न घेता किंवा परवानगी न घेता हस्तांतर होईल अशा प्रकारची तरतूद जी 43 मध्ये झालेली आहे. या तरतुदींकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याचा दस्त करताना काय काळजी घ्यायची हे मी आता पुढचा प्रश्न कोळसे पाटील साहेबांकडे जाणार आहे. पण तत्पूर्वी पुण्यासारख्या, ठाण्यासारख्या, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये आता इंडस्ट्रीयल पर्पज करता ॲग्रिकल्चर जमिनीच्या खरेदीचं काम मोठ्या प्रमाणात वकिलांकडे येतं. 63 ची परवानगी घ्यायची हा एक त्यांना उपाय उपलब्ध आहे. परंतु जर परवानगी न घेता इंडस्ट्रीयल कामाकरता किंवा टाउनशिप करता ॲग्रिकल्चर जमीन खरेदी करायची असेल तर या तरतुदीकडे आपल्या वकील वर्गाचं लक्ष असलं पाहिजे
ती तरतूद म्हणजे टेनन्सी कायद्याखालची 63(1)(a) या 1A च्या बाबत पहिल्यांदा आपण माहिती गुगळे साहेबांकडनं घेऊ आणि मग त्याचा जो गाभा आहे फॉर व्हॉट पर्पज शेतकरी नसताना शेतजमीन घेण्याकरता 63(1)(a) केव्हा परवानगी देते त्याबद्दलचा तपशील आव्हाड सर आपल्याला सांगणार आहेत. पहिल्यांदा 63(1)(a) ची बरीच मोठी तरतूद आहे परंतु ती संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याची काय स्कीम आहे ते मी गुगळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सांगावी. एखाद्याला इंडस्ट्रीयल पर्पजसाठी जर लँड पाहिजे असेल तर 63 खाली त्याला पूर्व परवानगी घेणं बंधनकारक होतं, त्याला रूल 36 ॲप्लिकेबल होता. परंतु ही परमिशन घेण्यामध्ये खूप कालावधी जायचा, एक एक दोन दोन वर्ष त्यांना फॉर्मॅलिटी पूर्ण करून परमिशनही मिळत नव्हती. म्हणून महाराष्ट्र शासनाने 1994 63(1)(a) हा ही प्रोव्हिजन इन्सर्ट केली टेनन्स ॲक्टमध्ये. त्यामध्ये एखाद्याला जर बोनोफाईडली इंडस्ट्रीयल पर्पजसाठी किंवा स्पेशल टाउनशिप प्रोजेक्टसाठी लँड परचेस करायची असेल आणि तो एरिया जर 10 हेक्टरच्या आत असेल तर परवानगीची काही गरज नव्हती, परंतु 10 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर डेव्हलपमेंट कमिशनरची परमिशनची प्रोव्हिजन सुरुवातीला 94 आणली गेली. त्यामध्ये जमीन विकत घेतल्यानंतर 5 वर्षाच्या आत त्यांनी जमीन ही बोनोफाईड इंडस्ट्रीयल पर्पजसाठी किंवा स्पेशल टाउनशिप प्रोजेक्टसाठी ही वापरली गेली पाहिजे अशी तरतूद होती आणि जर 5 वर्षात नाही वापरली गेली तर त्याला 15 वर्षाचा कालावधी होता परंतु तो पिरियड एक्सटेंड करून घ्यायची प्रोव्हिजन त्यामध्ये होती. आता पुढे डेव्हलपमेंट कमिशनरची परमिशनलाही खूप वेळ जायला लागला कारण काही कंपनीचं काम माझ्याकडं होतं, 6-6 महिने ते मिटिंगही होत नव्हते आणि परवानगी देत नव्हते. त्यामुळे ज्यावेळेला गव्हर्नमेंटकडे तक्रारी जायला लागल्या की डेव्हलपमेंट कमिशनरकडे खूप वेळ जातो, मग 63(1)(a) आपण आणून काय काय साधलं त्याच्यामध्ये, मग गव्हर्नमेंटने पुन्हा 2017 डिसिजन घेतला की 63(1)(a)च्या प्रोव्हिजनमध्ये एक वेगळा ॲमेंडमेंट आणू, परमिशन क्लॉजच काढून टाकू. म्हणून परमिशन क्लॉज पूर्ण काढून टाकलेला आहे परंतु जमीन विकत घेतल्यानंतर 10 वर्षाची प्रोव्हिजन टाकली त्यामध्ये, 10 वर्षाच्या आत त्यांनी त्या पर्पजसाठी जमीन वापरली गेली पाहिजे. त्यात 5 वर्षात जर नाही वापरली तर त्याचा प्रीमियम गव्हर्नमेंटला द्यायचा दरवर्षी 2% रेडी रेकनर रेटच्या नॉन युटिलायझेशन चार्जेस आणि 10 वर्षाच्या त्यांनी जमिनी वापरली गेली पाहिजे. जर 10 वर्षाच्या जमिनीचा वापर बोनोफाईड इंडस्ट्रीयल पर्पजसाठी नाही केला तर ती जमीन ज्या व्यक्तीकडून त्या कंपनीने परचेस केलेली आहे त्याला परत द्यायची तरतूद आणलेली आहे. परंतु त्यापूर्वी कलेक्टरने ती जमीन फॉरफिट करायला पाहिजे आणि फर्स्ट प्रेफरन्स हा त्या पूर्वीचा जो मालक आहे त्याला दिला पाहिजे. त्यांनी जर नाही परचेस केली तर ती बाय ऑप्शन सेल करायची प्रोव्हिजन नवीन 63(1)(a)मध्ये आणलेली आहे. बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की 63(1)(a) खाली परमिशन मिळूनही अद्याप पावे तो काहीच केलेलं नाही आणि त्या जमिनीत अशाच फॅलो पडलेले आहेत. कारण बऱ्याच पुणे एरियामध्ये खूप ठिकाणी हा प्रकार दिसून आलेला आहे. त्यामुळे जर बोनोफाईडली खरंच जर इंडस्ट्रीयल पर्पजसाठी जर वापरलं गेलं असेल, करायचा हेतू असेल, तरच क्लायंटला ॲडवाईस करा की 63(1)(a) खाली जमिनी परचेस करा. अननेसेसरी कोणी इन्व्हेस्टमेंट म्हणून जर लँड घेत असेल तर त्याला पुढचा धोका दाखवा की तू जर नाही वापर केला दॅट लँड विल बी फॉरफिटेड टू गव्हर्नमेंट, तुझे पैसे वाया जातील आणि एकदा फॉरफिट झालं तर त्याला त्याचा काही बेनिफिट मिळणार नाही. त्या असं पण सांगा नवीन शर्तीची जमीन जर असेल तर ती हस्तांतर करताना जुनी शर्तीची परवानगी करावी लागते, परंतु 63(1)(a) खाली नवीन शर्तीची जमीन ॲग्रिकल्चर परवानगी न घेता जुनी शर्त न घेता नजराणा भरून हस्तांतर करता येते का? आता त्यासाठी स्पेसिफिक तरतूद वेगळी आणलेली आहे यामध्ये. पूर्वीची तरतूद अशी होती की नवीन शर्तीच्या जमीनचं हस्तांतरण जर करायचं असेल तर बाजारभावाच्या 50% रक्कम भरून नंतर त्याचं हस्तांतरण केलं जात होतं. परंतु इंडस्ट्रीयल ग्रोथ व्हावी चांगल्या प्रमाणात म्हणून 63(1)(a)मध्ये फक्त 2%ची प्रोव्हिजन आणलेली आहे. त्यांनी जर 5 वर्षाच्या आत जर इंडस्ट्रीचा वापर केला तर बाजारभावाच्या 2% रक्कमच त्यांनी भरायची नवीन शर्तीची जमीन म्हणून. परंतु त्यांनी मुदतीमध्ये जर वापर नाही केला तर त्याला राहिलेले 48% रक्कम ही त्याला नंतर भरावी लागते. म्हणून मुदतीमध्ये 5 वर्षाच्या आत त्याचा वापर करणं गरजेचं आहे, तरच त्या 2%चा बेनिफिट त्याला मिळेल. अदरवाईज त्याला पूर्ण 50% रक्कमही भरावी लागेल नवीन शर्तीची जमीन असल्यामुळे. तर मित्रांनो, या तरतुदीकडे आपण वकील म्हणून विशेष लक्ष द्या. शॉर्टमध्ये सरांनी जे सांगितलं की 10 हेक्टरपर्यंत जमीन खरेदी करायची असेल
इंडस्ट्रीयल आणि बोनाफाइड टाउनशिप करता तर परवानगी न घेता करता येईल. त्यापेक्षा जास्त जर मिळकतीचं जर काही हस्तांतर करायचं असेल 20 हेक्टर 25 हेक्टर तर डायरेक्टर इंडस्ट्रीज त्याची परवानगी घ्यावी लागेल. बरोबर सर? आणि पहिल्यांदा 5 वर्षापर्यंत इंडस्ट्रीयल किंवा टाउनशिपचा वापर झाला पाहिजे. ते अजून 5 वर्ष एक्सटेंड होऊ शकेल. 5 वर्षापर्यंत एक्सटेन्शन अर्जाने करता येईल. 10 वर्षानंतर मात्र एक्सटेन्शन होणार नाही. जमीन फॉरफिट होईल. फॉरफिट झालेली जमीन कलेक्टर फॉरफिट करेल आणि फॉरफिट केल्यानंतर रिपर्चेस करण्याकरता ऑफर मूळ मालकाला ज्याच्याकडनं 10 वर्षापूर्वी खरेदी घेतली त्याला कलेक्टर देईल. किती किमतीला? ज्या किमतीला त्यांनी ती विकत घेतलेली आहे त्या किमतीला. बरोबर सर? बरोबर, करेक्ट आहे. ह्या पहिला भाग. दुसरा भाग महत्वाचा त्यांनी सांगितलेला, नवीन शर्तीची जमीन 2% नजराना भरून 63(1)(a) स्कीम खाली खरेदी करता येईल. जुनी शर्त परवानगी न घेता परंतु 5 वर्षाच्या आत त्याचा वापर त्या पर्पज करता झाला पाहिजे. बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूज अथवा टाउनशिप या पर्पज करता झाला पाहिजे. तो जर त्या पिरियडमध्ये झाला नाही तर उरलेले 48% नजराना किंवा त्याची जी काय तो टॅक्स आहे तो सरकार तुमच्याकडनं वसूल करेल, नाही तर जमीन फॉरफिट होईल. त्यामुळे खऱ्या अर्थानं बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूज आणि इंटिग्रेटेड टाउनशिप या कन्सेप्टला डेव्हलप करण्याकरता हा सेक्शन आहे. त्याच्यामुळं गुगळे साहेबांनी जी माहिती दिली त्याच्याबद्दल मी आता आव्हाड सरांकडे जातो आणि सरांना विचारतो की या दोन्ही अँगलनं बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूज म्हणजे काय, इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणजे काय, काय अपेक्षित आहे, काय बघायला पाहिजे, वकिलानं काय सल्ला द्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्री करता, कोणत्या प्रकारच्या टाउनशिप करता या 63(1)(a)चा बेनिफिट घेता येईल. आव्हाड सर, जसं आता गुगळे साहेबांनी सांगितलं की 43 आणि 63 असे दोन कलम आहेत की ज्या अन्वये आपल्याला पूर्व परवानगी घेतल्याशिवाय अशा जमिनीचं हस्तांतरण हे बेकायदेशीर होतं. लगेच 84(क) आणि पुढच्या तरतुदी लागतात आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र अलीकडे या सेक्शन 63(1)(a) खाली अनेक खरेदी खतं विशेष करून वडगाव मावळ इंडस्ट्रियल एरियाच्या शेजारी ज्या शेतजमिनी झाल्या खरेदी खतं झालेली आहेत त्यातली काही केसच्या निमित्तानं मला बघण्यात आली होती आणि त्याचा सारांश सांगतो आणि मग सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तेव्हा असं दिसून आलं की वकिलांनी अगदी आपले नेहमीचे खरेदी खताचे शेतजमिनीचे ड्राफ्ट असतात तसेच ड्राफ्ट केलेले होते. कुठेही त्याखाली मी कोणत्या कलमाखाली कशाखाली घेतो आहे याचा उल्लेख केलेला नव्हता. आता सरांनी असा प्रश्न विचारला, पर्सनल बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूज म्हणजे काय किंवा बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूज म्हणजे काय. इंडस्ट्रीयल यूज आपल्याला समजला कारखानदारीसाठी, पर बोनाफाईड म्हणजे काय. आणि आपल्याला माहिती आहे बोनाफाईड या शब्दाचा ज्युरिस्प्रुडेन्शियल मिनिंग आहे इन गुड फेथ अँड ही हॅज मेड ड्यू इन्क्वायरी अँड ही इज ऑनेस्ट टू हिज पर्पज. म्हणजे मला इंडस्ट्रीसाठी वापरायचं आहे, इंडस्ट्रीयल उद्देशासाठीच वापरण्यासाठीच मी ती जमीन विकत घेत आहे. मग हे तुमचा जो उद्देश आहे हा यदा कदाचित उद्या काही लिटिगेशन निर्माण झालं तर त्याचा काय पुरावा असेल, तर तो पुरावा आपला कशात हवा होता, दस्तामध्ये हवा होता. आणि म्हणून आपण सर्व वकील मंडळींनी अशा प्रकारचे दस्त करत असताना एक दक्षता घेतली पाहिजे की हा जो सेक्शन 63(1)(a) आहे यातला जो मजकूर किंवा सारांश किंवा डिस्टिल इसेन्स आहे हा आपल्या दस्तात शेवटच्या 1-2 पॅरेग्राफ मध्ये आला पाहिजे. तो येण्याचं कारण म्हणजे सर की बऱ्याच वेळा अशा प्रकारे जेव्हा 5 वर्ष किंवा 5 वर्ष संपतात आणि तेव्हा ते लिटिगेशन सुरू होतं तेव्हा मात्र आपण डिफेन्सलेस होऊन जातो आणि म्हणून वकिलांनी ही विशेष दक्षता घेतली पाहिजे. आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये हा कायदा प्रथमत 1994 आला, 2004 त्यात दुरुस्ती झाली, 2005 पुन्हा दुरुस्ती झाली आणि 2016 आणखी त्याच्यात शेवटची दुरुस्ती झाली. या कायद्याच्या या कलमांचा जर विचार केला तर झालेल्या दुरुस्तीनं अजून एक क्लॉज याच्यात घालण्यात आलेला आहे. तो म्हणजे आधी इंडस्ट्रीयल यूज होता, त्यासोबतच इंटिग्रेटेड टाउनशिप असा त्याच्यात उल्लेख केला होता आणि नंतर
टूरिझम असा उल्लेखही त्यात केलेला आहे. म्हणजे जर का एखाद्या वेळेस आपण असं म्हटलो की मुळशी धरणाच्या शेजारी किंवा इथल्या कुठल्याही धरणाच्या शेजारी एखाद्या शेतकऱ्यानं ती जमीन विकायचं ठरवलं आणि एखाद्यानं ती जमीन जर का टुरिस्ट पर्पजसाठी घ्यायचं ठरवलं तर मित्रांनो त्याला सुद्धा या प्रोविजनचा बेनिफिट घेता येऊ शकतो. मात्र तुम्ही त्या हकीकतामध्ये असं स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे. म्हणजे वकिलाने आपण जेव्हा अशा प्रकारची खरेदी खत करतो तेव्हा नुसत्या तरतुदी वाचून उपयोग नाही तर त्या तरतुदीचा एक पुढे आपल्याला पुरावा म्हणून जसा वापर व्हायला पाहिजे तसा त्याच्यात उल्लेख केला पाहिजे. खरं पाहता मी तर असं म्हणेन संधी मिळाली म्हणून की सगळ्यात लवकर पैसे वकिलीमध्ये दोनच ठिकाणी मिळतात. एक क्रिमिनलचे वकील समोर बसले मिलिंद जे आहेत त्यांचे बंधू आहेत. फौजदारी खटल्यात लगेच बेल मिळालं की पैसे दुसऱ्या दिवशी मिळत असतात किंवा त्या लगेचच मिळत असतात. आणि दुसरं असतं कोणताही दस्त झाला की लगेच दस्ताच्या सोबतच रजिस्टरचे पैसे देऊन झाले की वकिलाचे पैसे दिले जातात. म्हणजे थोडक्यात हे दोन असे आपले व्यवसायाच्यातले दोन पैलू आहेत की लगेच ज्याला रोजीरोटीचे पैसे म्हणतात ते निघत असतात. मात्र आपण विचार केला पाहिजे सर म्हटले तसं आपण तितकं दक्ष आहोत का. आमच्याकडे कोणाकडेही एखादा सिव्हिलचा खटला आला ते ब्रीफ 5 वर्ष सांभाळावं लागतं. मिळणारी फी 5 वर्षात जर का विभागली तर त्याचा काय रेशो निघतो सिव्हिलच्या वकिलांना चांगलं माहिती आहे तसं कन्व्हिन्सिंगच्या वकिलांचं नाही. त्या मानानं कन्व्हिन्सिंगमध्ये चांगले पैसे मिळतात आणि लवकर पैसे मिळतात. मग जर का आपण आपलं ज्ञान त्यासाठी वाचलं पाहिजे. नुसतं कुठल्या तरी दस्तावर न कॉपी करून दस्त करायला नको. दस्त करण्याच्या पूर्वी जसं गुगळे सर म्हणाले तसं जायभावे सर म्हणाले तसं आपण त्या तरतुदी वाचल्या पाहिजेत. त्यातल्या त्या सेक्शनमधल्या इन्ग्रेडियंटचा इसेन्स समजावून घेतला पाहिजे आणि आपल्या दस्तात त्या गोष्टी उतरवल्या पाहिजेत. मोठे आवड सर नेहमी आम्हाला सांगायचे कन्व्हिन्सिंगचं काम हे मंत्र म्हणणाऱ्या भटजीसारखं असतं. मंत्र म्हटले की पैसे. फक्त मंत्र म्हणताना आपल्याला मंत्राचे पैसे घ्यायचे आहेत. मंत्र टाकून त्या माणसाचं सगळं भविष्य आपल्याकडे वळवायचं नाही याचं भान ठेवलं पाहिजे असा त्यांनी नेहमी सल्ला दिलेला आहे. आता ज्येष्ठ वकील कोळसे पाटील साहेबांना माझा असा प्रश्न आहे की 63 आपण बघितला, 43 आपण बघितला, 63(1)(a) आपण बघितला. दस्ताचा स्वरूप आता असं झालं आहे की प्लेनसारखंच झालेलं आहे. कारण दस्ता पूर्वी आपल्याला खरेदी खत झालं की चालायचं. कसं होतं परमिशनला वेळ पूर्वी वेळ लागायची 63. आता काय डायरेक्ट खरेदी खत करायचं म्हणजे ह्या त्या ऑर्डर्स ज्या काही मिळतील अर्ज केला त्यांनी नंतर चलन भरलं 2% चलन भरलं परमिशन मिळाली ह्या ज्या गोष्टी होतील किंवा कलेक्टर साहेब किंवा रेव्हन्यू अथॉरिटीकडे ज्या ज्या ऑर्डर्स होतील त्या त्या ऑर्डर ॲनेक्सर म्हणून आपण त्यात लावल्या पाहिजे. त्याबरोबर त्याची मोजणी झाली पाहिजे, त्याला ॲक्सेस पाहिजे. उद्या त्याच्यावर प्लॅन पास म्हणजे DC रूलनुसार किंवा RP असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडील जे DC रूल असेल त्यानुसार तिथं औद्योगिकरणाचे प्लॅन मंजूर होतील याची आपण चौकशी केली पाहिजे. त्या आर्किटेक्टशी डिस्कशन केलं पाहिजे. त्या गोष्टी आपण दस्तामध्ये नमूद करून त्याप्रमाणे दस्त केलं जेणेकरून भविष्यामध्ये वाद उत्पन्न होणार नाहीत. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा विषय आता दस्ताच्या दृष्टीनं आपण या दृष्टीने बघून संपूया की अशा प्रकारचं विशेषतः 63(1)(a)चा दस्त करताना बोनाफाईड इंडस्ट्रीयलसाठी त्याच्याकडे काय मटेरियल आहे. SSIचं रजिस्ट्रेशन आहे का, त्या भागामध्ये इंडस्ट्रीयल झोन डिक्लेअर झालेला आहे का, ती एस्टॅब्लिश इंडस्ट्री आहे का, जेणेकरून त्याला बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूज म्हणता येईल याकरता त्याच्याकडे काय काय का, अशा प्लॅनचा विचार करून विशेषतः टुरिझमच्या बाबत मात्र तिथे नोटिफाईड एरिया असला पाहिजे. त्याशिवाय त्याला वाटलं म्हणून टुरिझम लिहिलं म्हणून हे एक्झम्पशन काही मिळणार नाही याचा सगळा विचार वकिलांनी करून त्या पद्धतीनं त्याला ॲडवाईस केला पाहिजे. ते कागद दस्ताला जोडले पाहिजे आणि तसं लिखाण त्या दस्तामध्ये केलं पाहिजे. त्याच्यामुळं हे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण सगळ्यांनी या तिन्ही सेक्शनची लक्षात ठेवावी. याचा शेवटच्या पार्टमध्ये मी गुगळे साहेबांना असं विचारतो की नाही केलं 10 हेक्टर जमीनपेक्षा जास्त जमीन आहे परवानगी 5 वर्षात मी नाही केला
किंवा माझा बोनाफाईड नाही आहे, 25 एकर जमीन घेतली, 2 एकर मध्ये इंडस्ट्री टाकली, 23 एकर मी झाडं लावून टाकले, रिकामी ठेवली, तर माझ्यावर काय कारवाई होऊ शकेल? याच्या या ब्रिजबद्दल, 63 वाणेच्या ब्रिजबद्दल कारवाई कोण करेल आणि कशी करेल? आता 63 वाणेची जी प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे जर 10 वर्षाच्या आत जर बोनाफाईड इंडस्ट्रियल युजसाठी वापर जर नाही केला तर 2016ची जी अमेंडमेंट आहे त्यानुसार ॲक्शन घ्यायचे अधिकार कलेक्टरला आहेत आणि कलेक्टरचे पॉवर सगळे SDOला डेलिगेट केलेले आहेत. त्यानुसार पहिलं ती जमीन त्यांनी ती लँड सेल केलेली आहे, त्यांनी जेवढ्या रकमेला ती प्रॉपर्टी सेल केलेली आहे विद इन 90 डेज तर त्याला ती ग्रँट केली जाते. आणि त्यांनी जर इच्छा व्यक्त केली नाही पुन्हा घ्यायची तर ऑक्शन करून ती जमीन सेल केली जाईल आणि आलेल्या पैशातून ज्या रकमेला ती प्रॉपर्टी त्या इंडस्ट्रियलिस्टनी परचेस केलेली आहे तेवढी रक्कम त्याला दिली जाऊन बाकीची रक्कम सगळी फॉरफिट केली जाईल अशी तरतूद आहे त्यामध्ये. पण बऱ्याच वेळा असं आढळलं काही पाहणं गरजेचं आहे की जेन्युइनली त्यांनी ते त्यांनी सेल केलेलं नाही मग ते शेतकऱ्याला पुन्हा मिळता येईल का याचाही विचार थोडासा करणं गरजेचं आहे. तर बऱ्याच मॅटरमध्ये आढळलेलं आहे. तर जर ब्रिज झाला तर मूळ मालकाला परत जाते, तो घ्यायला तयार नसेल तर ती लँड ऑक्शन करून सेल केली जाईल अशी 63 वाणेमध्ये प्रोव्हिजन आलेली. त्यामध्ये 63 वाणेनंतर आता महत्वाचा जो काही आपल्या जो सगळ्यांसमोर येणारा दुसरा विषय कायदा तो म्हणजे सिलिंग कायदा, अर्बन सिलिंग ऍक्ट, ॲग्रिकल्चर सिलिंग ऍक्ट. जास्त पुणेकरांचा संबंध अर्बन सिलिंग ऍक्टशी प्रथमतः आलेला आहे आणि म्हणून पहिला प्रश्न, वकील म्हणून आपल्या सगळ्यांचं काय मत आहे, अर्बन सिलिंग ऍक्ट आहे का संपला? काय नक्की आपल्याला काय वाटतं, शिल्लक आहे का संपला? पार्शली अश्वत्थामा झालाय, पूर्णपणे संपलेलं नाही. कानिटकर सर हे शेवटचा शब्द असल्यामुळे आपण ते ग्राह्य धरू की पूर्णपणे संपलेला नाही. मी आता आपल्या एक्सपर्ट लोकांना विचारतो, गुगळे साहेबांबरोबर पहिले हो नाही मध्येच चालूया, संपला का नाही संपला? त्यात सेक्शन 20ची प्रोव्हिजन ती सेव्ह केलेली आहे. म्हणजे सेक्शन 20 खाली जर बेनिफिट घेऊन जर काही स्कीम केलेली असेल तर मग मात्र सेक्शन 20चं पालन केलं की नाही हे पाहिलं जाणार आहे. आणि अशी जी एक्झम्पशन घेतलेली लँड असेल ती जर सेल करायची असेल तर पहिला प्रश्न येतो की जी स्कीम त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे त्याचं कंप्लायन्स केलेलं आहे की नाही. म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे 20 सेक्शन जिवंत ठेवला, जिवंत ठेवलं, बाकी संपलं आहे, बाकीचा कायदा संपले. कोळसे पाटील साहेबांचं काय म्हणणं आहे? साहेब मी जवळपास 35 वर्ष अर्बन लँड सिलिंग मध्ये प्रॅक्टिस केलेली, कारण आमच्या बऱ्याच नातेवाईकांच्या जमिनी होत्या. तर माझ्या अनुभवानुसार कायदा फक्त सेक्शन 20 सोडून जरी गेलेला असला आज मी ती सही 10-3, 10-5च्या नोटीसा इतर हक्कात पडलेल्या असतात किंवा शिलिंग ते विशेष असा आहे का त्या आज जर तुम्ही अर्ज केला तर तो अर्ज तुमचा 2-2, 5-5 वर्ष त्या तो शेरा काढण्यासाठी कुठली कारवाई केली जात नाही. म्हणजे काय समजायचं, कायद्याचं चालूच आहे असं समजायचं. कायदा जाऊन 2007ला कायदा गेला, 29 नोव्हेंबर 2007ला, जवळपास 15 वर्ष झाले. आजही ते ऑफिस चालू आहे, आजही तिथं बिल्डरला कुठलं NOC म्हणा कुठलं जुने हे करायचं जावंच लागतं. आता सेक्शन 20 म्हणजे ठीक आहे, पूर्वी लोकांनी रिटर्न दाखल केले, याच्यातल्या परिस्थिती कशीच आहे. पूर्वी आता हा कायदा सेंट्रल ऍक्ट होता तेव्हा फक्त पुणे महानगरपालिका अस्तित्वात होती, ग्रामीण भाग होता बाकीचा. त्यांनी पुणे अर्बन ॲग्लोमरेशनमध्ये जी गावं घेतली तेव्हा RP नुसार ते बिल्डेबल जमिनी होत्या, म्हणजे इथं बांधकाम योग्य क्षेत्र होतं, त्यासाठीच कायदा होता. म्हणजे कायद्याची तरतूद ही फक्त वेकंट लँडला लागू होते, बरोबर आहे ना सर? पण मग आता काय सध्या तुमचं सर चर्चेला हा तुमचं बरोबर आहे. म्हणजे आज ऑफिस चालू आहे,
सेक्शन 20 तर जिवंत आहे, त्याच्यात तुम्हाला परमिशन घ्यावं लागतं. त्या परमिशन शिवाय तुम्ही त्या योजनेखाली क्षेत्र विकसित करू शकत नाही. म्हणजे कागदावर कायदा गेला परंतु काय द्यायचं बोला या कायद्यानुसार तो चालू आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आपण सरांना विचारतो, सर सर आपलं काय मत आहे आता? माझं असं मत आहे एकच, एका ह्या कायद्याचं एका डिस्कशनमध्ये एका अशा सेमिनारमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हा कायदा गेला आहे, त्याचं मढ आता जमिनीमध्ये पुरलेलं आहे, मात्र दोन बोटं वर आहेत. आणि हे दोन बोटापैकी एक बोट आहे सेक्शन 20, तो अजूनही आहेच. आणि दुसरं जे बोट आपण जे म्हणालात ते होतं गोदरेज कंपनीच्या मध्ये लागलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाचा. तो असा होता की त्या केसमध्ये जसं आपण मगाशी म्हणालो सेक्शन टेनमध्ये सेक्शन 10(1), 2, 3, 4, 5, 6 एवढे सबसेक्शन होते. जर का 8(3) खालचा त्याचा निकाल 8(4) खालचा निकाल झाला की ती जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. ती कशी व्हायची? तर त्यांना नोटीस मिळाली, मग 7-12 वरती जायचं, मग त्याच्याकडचं आधी त्याचं व्हेस्टिंग झालं का नाही पाहायचं, आणि शेवटी ताबा घेतला का नाही पाहायचं, आणि शेवटी 10-6 व्हायचं. फक्त निकाल लागला काही केसमध्ये जायबावे सर, आणि त्याचा 8-4 झाला, जमीन सरप्लस झाली, अंतिमरित्या सरप्लस झाली, पण शासनाने आज तागायत ताबा घेतला नाही तर या कायद्याच्या तरतुदीतून अशी जमीन मुक्त होऊ शकते. आपण हा विषय सगळ्यांना माहिती असेल, सेक्शन 10 देखील बघावा लागणार आहे. 10(3), 10(5), 10(6) 10(3) प्रमाणे ते झालं की आता सरकार सरेंडर गव्हर्नमेंटला झाली, 10(5) प्रमाणे नोटिफिकेशन निघालं. पण 22/7/2007 अपॉइंटेड डेट आहे मला असं वाटतं ती, त्या दिवशी 10(6) प्रमाणे जर कब्जा घेतलेला नसेल तर ती एक्सेस सरेंडर म्हणून नोटिफाय झालेली जमीन सरकारकडे वेस्ट झाली नाही असा आता मला असं वाटतं लॉ प्रचलित आहे. इफ बरोबर असेल तर त्याच्यामुळे सगळ्या आपल्या वकील बंधूंनी लक्षात ठेवायचं आहे, 7-12 उताऱ्यावाला अतिरिक्त क्षेत्र जमीन असलं तरी आपल्याला काय पाहिजे आहे तर 10(3), 10(5) आणि 10(6) झालं का, 10(6) प्रमाणे कब्जा झाला का, कब्जाचा पंचनामा झाला का, ते झालं असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र, जमीन गेली. पण ते जर झालं नसेल आणि हे सगळं झालं असेल तर जमीन वाचली, ज्यांनी कायदा पाळला नाही त्याची जमीन वाचली. ज्यांनी कायदा पाळला, एक्सेस जमिनीची 20 सेक्शन स्कीम केली, त्याचे बोटं अटकलेले आहेत, त्याला त्या कायद्याच्या सतत कार्यालयात पुन्हा पुन्हा जाऊन परवानगी मागण्याची गरज आहे. प्रश्न आता हा असा आहे आवाड सर की 20 सेक्शनचा काय कंट्रोल आता शिल्लक ठेवला आहे? 20 सेक्शन प्रमाणे कोणत्या क्षेत्राला, तळेगाव दाभाडी असेल, बांधकाम असेल, कम्प्लिशन असेल, याचं नक्की काय स्वरूप आहे की तो इतक्या प्रमाणामध्ये जीवन ठेवला आहे? एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो, काही कोथरूड मधील एक उदाहरण सांगतो जे माझ्याच कार्यालयातलं होतं आणि सर्वांना ते आता जाणवत आहे. त्या शिलिंगच्या कायद्याच्या सुमारास 76 नंतर अनेक जे प्लॉट होते त्यामध्ये काही मार्जिनल सरप्लस होत्या. मग आपण तेव्हा पाहिलं 300 चौरस मीटरपेक्षा कमी असलं की ते मार्जिनल सरप्लसमध्ये ग्रँट व्हायचं, बाकीचं असलं तर तळेगाव दाभाडे पॅटर्न प्रमाणे ते मंजूर व्हायचं. अशा झालेल्या ज्या योजना होत्या ते एक्झम्पशन त्यांना मिळाले होते, त्या योजना पूर्ण झाल्या. आणि आता असं सरप्लसची एक्झम्पशन घेऊन केलेली सोसायटी उभी आहे, त्यांना रिडेव्हलप करायची आहे. त्या सगळ्या सदस्यांना असं वाटत होतं की आता आमची इमारत बांधलेली आहे, यूएलसीचा कायदा आम्हाला लागू नाही, कारण लँड बांधून झाली, व्हेकंट लँड राहिली नाही की हा कायदा लागत नाही. मात्र जेव्हा या मंडळींनी त्या रिडेव्हलपमेंटसाठी पीएमसीकडे त्यांचा अर्ज दाखल केला, त्यांनी सांगितलं 7-12 प्रमाणे 100 क्षेत्र होतं, आता तुम्ही त्यांची परवानगी आणा. प्रश्न उपस्थित झाला की आता सेक्शन 20ची पुन्हा परवानगी आवश्यक आहे किंवा नाही, आणि असं दिसून येतं की आता तो सेक्शन जिवंत असल्यामुळे आता अशा प्रकल्पाला सुद्धा तिथून एनओसीची किंवा पूर्व परवानगीची जरुरी आहे. आणि असे अनेक बांधकाम प्रकल्प पुण्यामध्ये गेली 4 वर्ष पेंडिंग होते आणि त्या संबंधाने महाराष्ट्र शासनाशी अनेक प्रकारचा पत्रव्यवहार होऊन शेवटी महाराष्ट्र शासनाने खाली सूचना दिलेल्या आहेत, यांना एनओसी द्या. म्हणजे थोडक्यात त्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे, परंतु
ती पूर्व परवानगी देताना काहीतरी रक्कम पुन्हा डिफरन्शियल अमाऊंट म्हणून सरकारला भरायची आहे, म्हणजेच हा ऍक्ट त्या अर्थानं गेलेला नाही आणि अशा प्रकारच्या योजनांना इव्हन पुनर्विकसनासाठी सुद्धा या कायद्याच्या तरतुदी लागू आहेत. म्हणजेच कायदा जरीही 1999 पार्लमेंटने संपवला, 2007 महाराष्ट्राने संपवला, तरी या तरतुदी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आजही या अर्थाने लागू आहेत. जर एखाद्या तळेगाव दाभाडी सारख्या 20 सेक्शनच्या स्कीमवर बांधकाम झालेलं असेल आणि त्या बांधकामाचा कम्प्लिशन मिळालेलं असेल तर अशा प्लॉटच्या हस्तांतराकरता पुन्हा परवानगीची गरज आहे का? माझ्यामध्ये हस्तांतरणासाठी नाही, परंतु त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी निश्चितच जरुरी आहे. कारण बांधकामासाठी का नाही, तर जसं त्या बांधलेलं क्षेत्र झालं की फक्त ज्या गव्हर्नमेंटच्या योजनेप्रमाणे सरकारला द्यायचे जे गाळे होते किंवा फ्लॅट्स होते त्यांना आजही ती पूर्व परवानगी लागू आहे, म्हणजे सरकारला द्यायच्या टेनेमेंटमधून. मात्र जे मालकांनी स्वतःसाठी आहेत त्याला ही गोष्ट लागू होणार नाही. रिडेव्हलपमेंट करायची वेळ आली की पुन्हा बांधलेल्या जागेला सुद्धा ह्या व्हेकंट जागेचा कायदा पुन्हा लागू झालेला आहे. मित्र असं म्हणेल पहिल्यापेक्षा जास्त कडक झालेला आहे, कारण तेव्हा तो होता, आता तर तो पर्याय नाही. बांधलेल्या जागे आहे का? नक्की काय स्वरूप आहे सर या ऍग्रीकल्चर सिलिंग कायद्याचं? आजचं स्वरूप काय? एक मी किस्सा सांगतो घडलेला, 1-2 वर्षापूर्वीचा. एका परिचित व्यक्तीने मला फोन केला, पुण्यातली व्यक्ती होती. त्यांनी पुण्याच्या बाहेर दुसरीकडे एका मोठ्या शहराजवळ काही जमीन घेतली. त्यांनी फोन केला, गोगळे साहेब मी 1-200 एकर जमिनीचं खरेदीगत आज केलेलं आहे, सिलिंगचा काय प्रॉब्लेम येईल का? म्हणलं कोणाच्या नावावर केली? म्हणलं माझ्या एकट्याच्याच नावावर केली. म्हणलं तू कुठे आहे आता? तो म्हणलं सब रजिस्टर ऑफिसमध्येच आहे. चेक दिले का? दिले. म्हणलं ताबडतो पहिले चेक घेऊन टाक आणि तुझी दुसरीकडे कुठं कुठं जमिनी आहेत? तो नाही 300-400 एकर माझ्या नावावर जमीन आहे म्हणे. कुठे आहे म्हणे? तर 1 गावात 54 एकरपेक्षा जास्त नाही म्हणे माझ्याकडे जमीन. म्हणलं अरे बाबा तू सिलिंगचं ब्रिज ऑलरेडी तुझं झालेलं आहे, तू झालेलं खरेदीकत पहिलं रद्द करून घे, तू माझ्याकडे ताबडतोब ये, मला सांग काय काय प्रकार येतो. तो काही परत आला नाही. नंतर 1-6 महिन्यानंतर भेट झाली. तो म्हणला तू फोन केला होता, काय झालं पुढं? तो म्हणला काय नाही, गावचा तलाठी बरोबर होता. तो म्हणला आपण काय करू, खरेदीकत उरकून घेऊ आणि दमादमानी नोंदी करू एक एक जमिनीचं, म्हणजे सिलिंगचा काय प्रॉब्लेम येणार नाही. तो सल्ला त्याला पटला बरं का? आणि त्या 200 एकरचं खरेदीकत करून 7-12 नाव लागलं. पुढं काय भवितोय मला काही समजलेलं नाही. आता परिस्थिती काय झालेली आहे, लोकांची सिलिंगबद्दल फार चुकीच्या कल्पना आहेत. कोणी काही वेगवेगळे पर्याय काढून पार्टनरशिप फर्मच्या नावावर घेतले जमिनी, काहींनी प्रायव्हेट कंपनी फॉर्म करून कंपनीच्या नावावर जमिनी घेतल्या सिलिंगमधून पळवाट काढायसाठी. काहींनी असं केलं की घरातले वेगळे मायनर असेल तर त्यांच्याही नावावर वेगवेगळ्या जमिनी घेतल्या आणि काहीतरी विचित्र कल्पना करून जमिनी घेत राहिलेले आहेत. आता सिलिंग ॲक्टमध्ये कंपनी फर्म असं काही वेगळं कन्सेप्ट काही आलेलं नाही आहे. पर्सन डिफाईन जे झालेलं आहे, पर्सन इन्क्लूड्स जॉईंट फॅमिली. म्हणजे जॉईंट फॅमिलीची लँड असली काय ती पर्सनमध्येच धरली, कंपनीची लँड असली काय ती पर्सनमध्येच धर केलं जाईल. आणि सिलिंग कायद्याखाली जी तरतूद आहे त्या तरतुदीचं उल्लंघन त्याला काही करता येणार नाही. आता सिलिंगमध्ये जे काही तरतूद आलेली आहे ती बोलू तर बागायत जमीन जर असेल तर 18 एकरचं बंधन आहे, 12 बागायत. हंगामी बागायत असेल, एक पीक देणारी जमीन असेल तर त्याला 27 एकरचं बंधन आहे. 2 पीकं असेल म्हणजे ज्याला 2 9-माही बागायत म्हणतो आपण, त्याला 36 एकरचं बंधन आहे. आणि जिरायत असेल तर त्याला 54 एकरचं बंधन आहे. त्यामध्ये बागायत ही जी काही टर्म डिफाईन झालेली आहे, कुठंतरी वीर बागायत त्याला बागायत धरलेलं नाही आहे. ती एकतर कॅनॉल्स इरिगेशनचं पाणी त्या जमिनीला आलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने किंवा जिल्हा परिषदेने मेंटेन केलेली ऑपरेट केलेली एखादी लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल त्या स्कीमचं पाणी आलं पाहिजे त्या जमिनीला, तरच त्याला बागायत धरलेलं आहे. कुठंतरी विहीर पाडली म्हणून ती बागायत जमीन धरलेली तिची राईटमध्येच येते. अशा पद्धतीने सिलिंगची प्रोव्हिजन आहे. आणि सिलिंग जे धरलेलं आहे, एक फॅमिली युनिटचं एक युनिट धरलेलं आहे. एक फॅमिली युनिट म्हणजे हजबंड वाईफ अँड 3 मायनर चिल्ड्रन याचं एक युनिट धरलेलं आहे. त्यामध्ये एक एक्स्ट्रा मायनर असेल
तर 20% सिटिंग होल्डिंगपेक्षा एक्स्ट्रा त्याला धरता येतं. परंतु किती जरी घरात फॅमिलीमध्ये मेंबर्स असले मायनर, तरी दुपटीपेक्षा जास्त नाही, म्हणजे 108 एकर जमीन मॅक्झिमम एका फॅमिलीला कर ठेवता येते. परंतु त्या फॅमिलीमध्ये गेलं, एक्सेस झाली जमीन, आणि त्या जमिनीचा पुढे कधी ना कधी तुम्हाला त्रास होणार आहे. आवड सर, ही जी संकल्पना आहे युनिटची, आता गुगळे साहेबांनी थोडी सांगितली, पण त्याचबरोबर लोक आजकाल पार्टनरशिप फॉर्म करतात, लोक आजकाल LLP करतात, लोक आजकाल कंपन्या स्थापन करतात, प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करतात, काल कानेटकर सरांनी सांगितलं तसं AOP करतात, आणि मग त्या वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या जमिनी करतात. इम्प्रेशन असं आहे की मग ते त्याच्या नावाचं माझा काही संबंध नाही, माझ्या नावावर 54 वेगळं, त्या कंपनीच्या नावावर 54 वेगळं, या पार्टनरशिप नावावर 54 एकळं. मला असं वाटतं की होल्डिंग या संकल्पनेची इथे कुठेतरी गडबड होती आहे. त्याच्यामुळं हा जो काही आस्पेक्ट आहे युनिट बरोबर सेलिंग होल्डिंग, हा कसा वकिलांनी पाहिला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे, आणि त्याची काय माहिती आपण कलेक्ट केली पाहिजे. मी जर एखादी जमीन माझ्या पक्षकाराला खरेदी करायची आहे, जो विकतोय त्याची ती अतिरिक्त नाही आहे, याच्याकरता मी त्याच्या होल्डिंगची खात्री कशी केली पाहिजे. जसं आता गुगळे साहेबांनी सांगितलं की युनिट कसं मोजायचं, या कायद्याचे विशेष करून Section 4, 5, 6, 7 ह्या संबंधाने खूप महत्वाचे आहेत. अलीकडे जर का आपण यासंबंधी झालेले दस्त पाहिले तर मला असं वाटतं शेकड्याने असे डॉक्युमेंट सापडतील की एक्सेस होल्डिंगचे खरेदी खत झालेले असतात, मात्र त्याची काही आपल्याकडे इन्क्वायरी करायची पद्धत नसल्यामुळे आणि एखाद्या होल्डरची वेगवेगळ्या ठिकाणचं होल्डिंग एकत्र मोजण्याची अजून युनिक आयडेंटिफिकेशन मेथड आलेली नसल्यामुळे हे उघड होत नाही. हे होण्याचं कारण म्हणजे इथं जी युनिटची व्याख्या आता आपल्याला सांगण्यात आली की संज्ञान घटक, त्याची बायको किंवा नवरा बायको आणि त्यांची अज्ञान मुले म्हणजे एक घटक, ते मग 18, 27, 36, 54 तसं मोजायचं. हे मोजत असताना जर का त्या घटकामध्ये कुटुंबामध्ये एक आणखी अज्ञान घटक झाला तर मग मात्र त्यासाठी 1/5 पुन्हा वाढवायचं. असं करत करत दुपटीच्या पेक्षा जास्त क्षेत्र द्यायचं नाही आपल्याला आता सांगितलं. मात्र हे होत असताना असं करत असताना प्रश्न असा विचारलाय की मी घेणारा सगळं मोजतोय की ह्या माणसाकडे एवढीच माणसं आहेत आणि म्हणून त्याच्याकडे सेलिंगमध्ये ती सरप्लस नाही, पण जर का विकणाऱ्याच्या हातामध्ये सरप्लस असेल तर मग घेणाऱ्याने काय दक्षता घ्यावी असा आम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खरं पाहता याचं व्हेरिफिकेशन करणं अत्यंत अवघड गोष्ट आहे, कारण जर का जसं गोगळे साहेबांनी सांगितलं तसं एखाद्याने 100 जमीन विकत घेतली असेल, एखाद्याने 100, 50, 50 एकर जमिनीचे 2 खरेदी खत केले असतील, त्यांनी 54 एकरापेक्षा जास्त जमीन घेतली आणि त्यापैकी 50 एकराचा 7/12 त्यांनी तुम्हाला दाखवला आणि सांगितलं मला ही जमीन विकायची आहे, आपल्याला आता त्याचं होल्डिंग भारतभर कुठे कुठे किती आहे हे असर्टन करण्याची कोणतीही प्रक्रिया सध्या तरी अस्तित्वात नाही. मला असं वाटतं जर का 1992 सालचं वर्षा बिल्डरच्या मधलं झालेलं बॉम्बे हायकोर्टाचा निकाल लक्षात घेतला तर वकिलांनी आपली कातडी वाचवण्यासाठी आपल्याला डिफेन्स तयार करण्यासाठी त्या विकणाऱ्याचं आपण एक प्रतिज्ञापत्र घेतलं पाहिजे की मी सेलिंग कायद्याप्रमाणे एक्सेस धारक नाही, याच्याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा वकिलांना असर्टेन करण्यासारखा निश्चितच नाही. मग आता कोळसे पाटील साहेब आपण सांगा आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवाने की वकील वर्गानं मग हे ड्राफ्ट करताना खरेदी करता विशेषतः ऍग्रिकल्चर सेलिंगच्या दृष्टीनं प्रिस्क्राईब काय फॉर्मॅटमधल्या 2 क्लॉजेस आहेत की माझं होल्डिंग ऍग्रिकल्चर सेलिंगच्या पलीकडे नाही, त्या व्यतिरिक्त अजून काय काळजी या ड्राफ्टिंगमध्ये घेतली पाहिजे. आपण तर आता प्रत्येकाचं म्हणजे त्या माणसाचं पार्टनरशिप तो पार्टनर असेल त्याचं होल्डिंग किती, तर AOP त्याचा स्टेक किती, किंवा आता फक्त ट्रस्टचा प्रॉब्लेम आहे, तो ट्रस्ट असेल फॅमिली ट्रस्ट असेल तो भाग वेगळा, पण त्याचं प्रत्येकाचं होल्डिंग तर आपण काढू शकत नाही प्रत्येकाचं. आणि 8 पाहिलं समजा एका गावाच्या 8 तो तर लेस दॅन सेलिंग लिमिट येतो, पण ते शेजारच्या गावाचा 8 वेगळा निघतो. 8 प्रत्येकाचं तर आपण काढू शकत नाही, तर ॲटलिस्ट याच्यानं वकिलांनी मॅक्झिमम त्याचं होल्डिंग किती तर ते त्याचे एक ॲफिडेविट किंवा त्याचे हमी पत्र घ्यायचं, माझं टोटल होल्डिंग जे विकतो ते इतकं इतकं आहे आणि उद्या जर माझं होल्डिंग ज्यादा झालं तर पहिलं इनिशियली माझी जी चॉईस आहे समजा जिरायताचं ते 54 पर्यंत बागायताचं
त्यातलं तुमचं पहिली कॅल्क्युलेट होईल, उरलेलं माझं सरप्लस डिक्लेअर होईल. हा अत्यंत महत्वाचा एक सल्ला त्यांच्या अनुभवाने कोळसे पाटील साहेबांनी आपल्याला दिला आहे की याबरोबरच माझं एक्सेस नाही हे म्हणण्याबरोबरच यदा कदाचित उद्या एक्सेस घडलं तर माझ्या होल्डिंगमध्ये युअर लँड ट्रान्सफर टू यू विल बी ऑन अ प्रायोरिटी कॅल्क्युलेटेड ॲज माय होल्डिंग. हा प्रकारचा जो काही मजकूर आहे तो आपण त्या खरेदी खतामध्ये टाकला पाहिजे. याच्यातनं आपण आपला बचाव निर्माण करतो, आपल्या आशेलाकरता आपण पुढच्या भविष्यामध्ये बचाव निर्माण करतो. उद्या त्याची जमीन एक्सेस निघाली तर आपण हे क्लेम करू शकतो की वी आर अ बोनाफाईड पर्चेसर, वी हॅव टेकन ऑल द प्रिकॉशन्स आणि ही हॅज अंडरटेकन दॅट इन केस ऑफ एन एक्सेस द प्रॉपर्टी ट्रान्सफर अंडर दिस सेल डीड टू माय क्लायंट विल बी टेकन इन प्रायोरिटी इन द होल्डिंग. 53 acres असेल, 18 acres, 36 असेल, जे काय असेल ते. आणि अर्थातच त्याचा आपण अंदाज पण ठेवला पाहिजे की जमिनीचं स्वरूप कोणतं आहे, इरिगेटेड आहे, नॉन इरिगेटेड आहे, कशा प्रकारचं आहे. हा सिलिंगचा एक महत्वाचा भाग, विशेषतः आजकाल ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी ॲग्रिकल्चर खरेदी विक्री शहराच्या आजूबाजूला चालले त्यासाठी आपण केला पाहिजे. त्यानंतरच्या पुढच्या विषयाकडे आपण वळूया. बस आवाड सर, आता जो आपल्यासमोर मुद्दा आला होता वकिलांना कन्व्हेन्सिंगची प्रॅक्टिस करताना विशेष करून पुण्याच्या आसपास असलेल्या वकिलांना, ग्रामीण भागातल्या वकिलांना एक मोठा प्रश्न सध्या सतावत असतो सर. तो असा आहे की बऱ्याच ठिकाणी ज्या जागा घेतल्या जातात ह्या बऱ्याच वेळा पार्टनरशिप फर्मच्या नावाने घेतल्या जातात आणि मग प्रश्न उपस्थित होतो सबराष्ट्र काय फारसं विचारत नाहीत, काय विचारत नाहीत आपल्याला माहिती आहे. परंतु अशा प्रकारचं पार्टनरशिप फर्मच्या नावाने झालेलं खरेदीखत आता मगाशी जे गोगळे सरांनी सांगितलं सेक्शन 63 खाली हिट होईल का? म्हणजे थोडक्यात आता पार्टनरशिप फर्म ही जर का खरेदीदार संस्था असेल आणि त्या फर्ममध्ये एक 4-5 भागीदार असतील आणि त्यांनी ती जागा खरेदी केली तर त्या खरेदी खताचं फेट कसं मोजायचं? दोन अर्थानं, एक तर सेलिंगसाठी कसं मोजायचं आणि ह्या वेदर दिस पर्चेसर इज ॲग्रिकल्चरिस्ट ऑर नॉट. मग जर का आता याचं विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला पार्टनरशिप ॲक्टमधल्या सेक्शन 5-6 ह्या तरतुदी पाहिल्या पाहिजेत. आणि तिथं काय सांगितलंय, फर्म इज इक्वल टू पार्टनर. पार्टनरशिप फर्मला वेगळं अस्तित्व नाही, लीगल एंटिटी नाही, फर्म इज इक्वल टू पार्टनर आणि पार्टनर इज इक्वल टू फर्म. आणि जर का फर्मच्या नावाने अशा मिळकती सर्रास घेतल्या जातात, मग जर का अशी मिळकत घ्यायची असेल तर वकिलांनी काय असर्टेन केलं पाहिजे, सगळेच्या सगळे पार्टनर हे काय आहेत का, शेतकरी आहेत का, आणि त्याची दक्षता म्हणून आपण त्या सगळ्यांचे ते सातबारा त्याला जोडले पाहिजेत किंवा शेतकरी असल्याचा पुरावा जोडला पाहिजे. विचित्र परिस्थिती एका केसमध्ये अशी निर्माण झाली होती, एक ज्युनियर वकील मला सल्ला विचारला आले होते, त्या भागीदारांच्या पैकी सगळे 3 भागीदार हे शेतकरी होते आणि 2 भागीदार शेतकरी नव्हते. माझा मुद्दा पोहोचला. मग अशा केसमध्ये बघा किती कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. जर का सरकारी अधिकाऱ्याला समजलं विविध कारण असतो, अरे इथे बाकीचे शेतकरी आहेत, एक नाही पकडा ह्याला, तर ही केस आता शेतकऱ्यात मोडायची का शेतकऱ्यात नाही मोडायची, वरवर पाहता जर का आपण स्ट्रिक्ट सेन्समध्ये हा कायदा लावला तर खरोखरच या खरेदी खतामध्ये कमीत कमी ते जे 2 खरेदीदार आहेत ते तर नक्कीच शेतकरी नव्हते. म्हणजे थोडक्यात असं खरेदी खत हे कमीत कमी भागशः तरी इनव्हॅलिड होण्याचा धोका पोहोचतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा फर्मची खरेदी खतं आमची ज्युनियर वकील मंडळी करतील तेव्हा एक दक्षता घेतली पाहिजे की त्या असलेल्या प्रत्येक भागीदाराचं काहीतरी शेतकरी असल्याचा पुरावा पाहिला पाहिजे. आणि आणखी सर, अशा केसमध्ये वकिलांनी हेही तपासलं पाहिजे त्या भागीदारी फर्मला त्यांच्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये हा शेतीचा व्यवसाय आहे किंवा नाही. कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत त्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये शेतीचा व्यवसाय असणार नाही तोपर्यंत त्यांना शेतीची जमीन घेता येणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. 2 गोष्टी असर्टेन कराव्यात, ऑब्जेक्ट क्लॉज आहे का नसल्यास अमेंड करून घ्यावा, आणि दुसरं म्हणजे सगळे भागीदार हे शेतकरी असले पाहिजेत. धन्यवाद सर. फर्म, कंपनी, ट्रस्ट अशा स्वरूपाच्या हस्तांतरामध्ये वकिलाचे डोळे जास्त तीव्र झाले पाहिजे, जास्त बारकाईनं त्याच्या सगळ्या तरतुदींकडे पाहिलं पाहिजे आणि आपल्या पक्षकाराला जे काही लाल बावटा दाखवायचं काम करायचं आहे ते वकिलांनी निश्चित केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो. पुढच्या विषयाकडे आता जाऊ आणि जो म्हणजे अत्यंत सध्याचा एक संवेदनशील विषय आहे तो म्हणजे तुकडेबंदी. या पुणे विभागामध्येच 69 सबरजिस्ट्रारला सस्पेंड करण्यात आलं कारण त्यांनी तुकडेबंदीचे दस्त नोंदवले.
आता हा तुकडेबंदीचा जो कायदा आहे हा दोन भागामध्ये आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन आणि कन्सॉलिडेशन, दोन आहेत. तुकडे तोडायचे नाहीत, तुकडेबंदी आणि असलेले तुकडे एकत्रित करायचे. या दोन संकल्पनांना पहिल्यांदा आपण समजून घेऊया. पहिल्यांदा आपण फ्रॅगमेंटेशनकडे जायचं आहे, पण ते समजण्यासाठी अतिशय साधा प्रश्न जो वकिलाला पडला पाहिजे. काही ठिकाणी सर्वे नंबर असतो आणि बऱ्याच ठिकाणी गट नंबर असतो. तर गुगळे साहेबांकडे मी तो पहिला प्रश्न नेतो की सर, हे भानगड काय आहे सर्वे नंबर आणि गट नंबर, आणि याचा संबंध या तुकडेबंदी कायद्याशी आहे का? आता तुकडेबंदी कायदा जो तो दोन विभागात विभागलेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडेबंदी आणि कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग तुकडे जोड. या दोन्ही प्रोव्हिजन खाली वेगवेगळे नोटिफिकेशन काढले जातात. प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशनच्या सेक्शन 3 खाली नोटिफिकेशन काढलेलं असतं आणि हे नोटिफिकेशन संपूर्ण महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेबल आहे. मग तो हवेली तालुका असो किंवा कुठलाही तालुका असो, सगळ्या तालुक्याला तो लागू आहे. म्हणजे इवन हवेली तालुक्यातली कुठलीही जमीन असेल तर ती तुकडेबंदीच्या कक्षेत येते. आणि कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग हा प्रकार जो आहे तो म्युन्सिपल किंवा कॉर्पोरेशन लिमिटच्या 5 किलोमीटरच्या बाहेरची जी गावं आहेत त्यांना ॲप्लिकेबल केलेलं आहे. कारण फ्युचर ग्रोथ विचारात घेऊन 5 किलोमीटरच्या बाहेरच्या गावांना कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग म्हणजे तुकडेजोड कायदा लागू केलेला आहे. आता बऱ्याच लोकांची कल्पना झाली असते जिथं सर्वे नंबर आहे तिथे तुकडा केला तरी चालतो, पण ही चुकीची कल्पना आहे. कारण सेक्शन 3 नोटिफिकेशन हे संपूर्ण महाराष्ट्राला ॲप्लिकेबल केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे स्टँडर्ड होल्डिंग असेल, जे काही ठरलेलं त्याच्या खालचं होल्डिंग विकताच येणार नाही किंवा तुकडा पाडता येणार नाही. आता स्टँडर्ड होल्डिंग जे काही डिक्लेअर केलेलं आहे त्याचं गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि बहुतेक एरियामध्ये 20 गुंठे बाग आहेत आणि 40 गुंठे जिरा आहेत, हे स्टँडर्ड होल्डिंग धरलेलं आहे. आता गव्हर्नमेंट अमेंडमेंट करू इच्छित आहे, ड्राफ्ट तयार आहे, सजेशन ऑब्जेक्शन्स कॉल केलेले आहेत. ते स्टँडर्ड एरियामध्ये 50% खाली येत आहेत, म्हणजे 10 गुंठे आणि 20 गुंठे. अजून ती काय अमेंडमेंट काय आलेली नाही आहे, प्रपोज अमेंडमेंट आहे, माहीत नाही आता हे गव्हर्नमेंट काय करतं काय नाही अजून. तर अशा स्वरूपाची तरतूद प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंगमध्ये आलेली आहे. नोटिफिकेशन प्रमाणे एरिया पाहायचा आहे. ॲग्रिकल्चर लँड जनरल इम्प्रेशन असं आहे की 2 एकर किमान तुकडा आणि बाकीच्या ठिकाणी 20 गुंठे 20 गुंठे 40 गुंठे 20 गुंठे 40 गुंठे. या सगळ्या फ्रॅगमेंटेशन करता नोटिफिकेशनवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कॉर्पोरेशन एरियामध्ये या फ्रॅगमेंटेशन ॲक्टचा जो सेक्शन 8A का B आहे तो बघावा आपण. अशा प्रकारचा तुकडेबंदी कायदा महानगरपालिकेच्या हद्दीतल्या रेसिडेन्शियल झोन जमिनींना लागू नाही, परंतु इथलं प्रोविजो महत्त्वाचं आहे, परंतु अशा जमिनींचं हस्तांतर करण्यासाठी त्या क्षेत्राचा त्या तुकड्याचा नकाशा मॅप DLR कडचा किंवा लेआउट असल्याशिवाय हस्तांतर होणार नाही, अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामुळं हा तुकडेबंदी कायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. कन्सॉलिडेशनबद्दल मी आवड सरांना विनंती करेल की जी स्कीम आहे कन्सॉलिडेशनची त्याच्यात थोडक्यात माहिती आम्हाला द्या. जो आता कन्सॉलिडेशनचा जो ॲक्ट आहे किंवा जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचा जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर प्रथम आधी आपल्याला आपल्या ह्या सर्वे सिस्टीममध्ये 1897 साली पंजाबमध्ये याचा प्रयोग करण्यात आलेला होता आणि 1859 साली हा प्रयोग 1898 साली महाराष्ट्रामध्ये हा किंवा मुंबई प्रांतामध्ये हा प्रयोग करण्यात आला आणि तेव्हा 1903 साली महाराष्ट्रामध्ये प्रथमतः अशा प्रकारची रेकॉर्ड किपिंगची पद्धत सुरू झाली. रेकॉर्ड किपिंगची पद्धत सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी लँड मोजत असताना सर्व्हे ऑफ इंडियाची मदत घेऊन सर्व्हे नंबरमध्ये त्याचं रूपांतर केलं. म्हणजे लोवेस्ट युनिट वॉज सर्व्हे नंबर, एक सर्व्हे नंबर हा लोवेस्ट युनिट होता. असं त्यांना वाटत होतं की ही जागा पुढे अशीच हस्तांतरित होत जाईल, परंतु लोकसंख्या वाढली, एकाच घरामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे वाटप झालं, विक्री झाली आणि त्याचे तुकडे 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 व्हायला सुरुवात झाली. मग हे तुकडे ते कल्टिव्हेट करण्यासाठी बऱ्याचदा प्रॅक्टिकेबल राहिले नव्हते आणि म्हणून
जेव्हा हे महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलं की हे झालेले सर्वे नंबरचे तुकडे इतके आहेत की सर्वे नंबरचा पोट हिस्सा आणि पोट हिस्साचा पोट हिस्सा आणि तो आता वर्केबल राहिलेला नाही. मग तेव्हा ठरवण्यात आलं की अशा झालेल्या तुकड्यांचं आता आपण कन्सॉलिडेशन करूया. हा जो 1947 कायदा होता त्याच्या अन्वये अशा कन्सॉलिडेशनला प्रोत्साहन देण्यात आलं. आणि माझ्या मते 1967 किंवा 1969 ला अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात निर्माण झाला. 71 आसपास अशा स्कीम झाल्या. झालं काय की जरीही तुकडे झालेले असतील मूळ सर्वे नंबर होता आणि आता भावंडांच्या मध्ये पोट हिस्से होत होत आणखी पोट हिस्से झालेले असतील हे सगळे एकत्र करायचे आणि त्याला गट नंबर द्यायचा. म्हणजे थोडक्यात तो गट नंबर जरी दिला तरी त्या गट नंबरमध्ये वेगवेगळ्या मालकांचे वेगवेगळे हिस्से शिल्लक राहिलेलेच होते. मग अशा प्रकारे गट नंबर एकत्र केल्यामुळे काय झालं तर हे जे पोट हिस्से झालेले होते ते पोट हिस्से आता एकत्र करण्यात आलेले होते. या एकत्रीकरणामागचा खरा हा हेतू होता. मात्र तो एकत्रीकरणामागचा हेतू पूर्णपणे आता फसलेला आहे. 1971 साली झालेल्या कन्सॉलिडेशनच्या योजना गुगळे साहेबांना जास्त माहिती आहे. आम्ही दोघेही अहमदनगरचे आहोत. ग्रामीण भागांच्या मध्ये ह्या योजना सफसेल फेल झालेल्या आहेत. 71 साली झालेले योजनेचे खटले अजूनही चालू आहेत आणि भावंडांच्या मध्ये खटले निर्माण करणारा हा नवीन कायदा आला आहे अशी त्याच्याविषयी आता बोलवा झालेली आहे. यामध्ये गुगळे साहेब असं सांगा की हस्तांतर करता येणार नाही, खरेदी करत नाही होणार. मग एखादा हुकुमनामा झाला, एखाद्या वाटपाच्या डिक्रीमध्ये तुकड्यापेक्षा तुकडेबंदीच्या प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी तुकडे आले तर त्या डिक्रीचे एक्झिक्युशन होईल की नाही. आता समजा 20 गुंठे जमीन आहे आणि वादीचा हिस्सा 1/4 आहे आणि डिक्री सेक्शन 54 खाली कलेक्टरकडे वाटपाला गेलेली आहे. तो वादीचा 1/4 शेअर म्हणजे त्याला 5 गुंठेच येणार आहे. परंतु MLRC खालचे पार्टिशनचे जे रूल्स आहेत त्या रूल्समध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन की कन्सॉलिडेशन ऍक्टचा ब्रीच होणार नाही आहे. प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशनचा जर प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन ऍक्टचा जर ब्रीच होत असेल तर अशा डिक्रीचं एक्झिक्युशन बिलकुल होणार नाही. ते एक्झिक्युशन न करता ती डिक्री कोर्टाकडे पाठवली जाईल पुन्हा, कारण प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशनचा ब्रीच होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जुना जो पार्टिशन ऍक्ट जो आहे त्या ऍक्टच्या प्रोव्हिजन तिथे ऍप्लिकेबल होतील आणि त्या ऍक्टच्या प्रोव्हिजनप्रमाणे ती प्रॉपर्टी सेल होईल आणि जे काही शेअर आहेत त्यांना त्यांची शेअरची अमाऊंट डिवाइड केली जाईल. परंतु कोर्ट डिक्री जरी असली तरी प्रोव्हिजन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन ऍक्ट विल बी प्रिव्हेल्ड ओव्हर द डिक्री. ऍक्ट विल प्रिव्हेल ओव्हर द डिक्री हा जो काही संकल्पना आहे ती वकिलांनी दावा करताना पण लक्षात ठेवली पाहिजे. वाटपाची प्रिलिमरी डिक्री झाल्यानंतर लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या प्रिलिमरी डिक्रीचं फायनल डिक्रीमध्ये एक्झिक्युशन करताना लक्षात ठेवली पाहिजे की ते क्षेत्र प्रत्यक्षपणे तुटक करून आपल्या आशिलाला मिळणार नाही, कारण तुकडेबंदी कायद्याने त्याच्यावर अफेक्ट झालेला आहे. ह्या गोष्टीचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे. असा जर तुकडेबंदीचा ब्रिज झाला आवड सर तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय? एखाद्याने ब्रिज केला, तुकडेबंदीचा ब्रिज झाला, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आणि त्या कॉन्सिक्वेन्सेसला रेमेडी काय? नाही, याची रेमेडी म्हणजे जेव्हा ह्या सिलिंगच्या किंवा शेतजमिनीच्या कायद्याचा भंग होता तर लगेच 84C सेक्शन लागतो आणि 84C सेक्शनचे परिणाम आपल्याला माहिती आहेत की लगेच त्याच्यानंतर ती जमीन सरकारकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे थोडक्यात या कायद्याचा भंग होणार नाही ही दक्षता घेणं आवश्यक आहे आणि यासाठी झालेले जे तुकडे आहेत हे त्या केसमध्ये आता एक नवीनच अमेंडमेंट आलेली आहे. त्या अमेंडमेंटच्या आधारे जर का तुम्ही अशा झालेल्या ब्रिजबद्दल सरकारला ठराविक रक्कम भरली तर तुम्हाला ते रेग्युलरायझेशन करता येईल का? अर्थात त्यासंबंधीचे खूपच किचकट असे नियम आहेत. मात्र झालेली गोष्ट ही जरी पूर्वी इल्लिगल असायची आता ती इरेग्युलर समजण्यात येणार आहे. इल्लिगल असेल तर ते लिगलाइज होत नाही, इरेग्युलर असेल तर ते रेग्युलराइज करता येईल आणि म्हणून झालेले असे हे तुकडे आता नवीन येणाऱ्या किंवा येत असलेल्या अशा गव्हर्नमेंटच्या सर्क्युलर प्रमाणे रेग्युलराइज करता येतील किंवा त्यासाठी दंडात्मक कारवाई करून ते रेग्युलराइज करण्यात येतील. मात्र सर, ह्याच्या बाबतीत जर का आपण असं विचारलं तर कोणत्याही गावाच्या बाहेर तुम्ही जा, आपण एकच पाहतो पांढरे दगड लागलेले असे मोठमोठे लेआउट केलेले असतात आणि कुठेही कायदेशीर लेआउट नसतात. 1-1, 2-2 गुंठ्याचे लेआउट केलेले असतात आणि सर्रास त्याची विक्री चालू असते.
पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातल्या बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये असतं. प्रत्येक गावाच्या बाहेर हे सुरू झालेलं असतं. असे शेकड्याने काय हजारोने लेआउट महाराष्ट्रात झालेले आहेत आणि असं याच्यापैकी एकही कायदेशीर नाही. एक एक दोन दोन गुंठ्याचे लेआउट असतात आणि हे सर्रास विकलेले असतात. मग आता एकीकडे आपण कायद्याची भाषा करतोय, कायद्याची चर्चा करतोय आणि दुसरीकडे मात्र सर्रासपणे असेल आणि ते लोकांनी प्लॉट विकत घेतलेले पण असतात. मध्ये हा जो नियम आला आता सर्क्युलरचा की 10-11 गुंठ्यापेक्षा कमीचं खरेदीगत करू नये, 11R पेक्षा एक खरेदीगत करू नये. आमच्याकडे असा एक महाभाग आला, त्याने 11R एक खरेदीगत करून टाकलं. त्याच्यासोबत 10 लोक होते. मग त्यांनी त्या 10 लोकांना एक एक गुंठ्याचे 10 साठेगत करून दिली आणि त्यांना सांगितलं की जेव्हा खरेदीगत होईल तेव्हा मी तुम्हाला खरेदीगत करून देईल. उद्यापासून आपण 11 लोक आता एक एक गुंठ्याचे टाळण्याकरता अशिलाला आपल्या काय कन्सल्ट करू शकू, त्याला काय सल्ला देऊ शकू किंवा त्याच्यात तो अटकला तर त्याच्यात बाहेर काढण्याकरता काय करू शकू याचा आपल्याला विचार करावा लागेल. संयोजकांकडनं एक सूचना, एक मारुती कार 6916972124 दोन्ही गाड्या आडव्या आलेल्या असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यांच्या असतील त्यांनी त्या कृपया जरा बाजूला काढा. यानंतरचा जो पुढचा टॉपिक आहे तो आहे म्हणजे मॅप्स. जे नकाशे असतात ते लँड रेकॉर्डचे असतात, TLR मॅप, DLR मॅप, लेआउट्स, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, याबद्दल दक्ष वकिलाने असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं NHC संकल्प कोडच्या 44 सेक्शन आणि मला वाटतं 44A दोघांमध्ये आहे, तर ती नक्की काय. आता सेक्शन 44 जी प्रोसिजर आहे ती संपूर्ण प्रोसिजर दिलेली आहे. कलेक्टरकडे अर्ज द्यायचा येण्यासाठी, आज ॲग्रिकल्चर लँड असेल आपल्याला रेसिडेन्शियल पर्पजसाठी येणे करायची असेल त्या पद्धतीचा अर्ज देईल, किंवा आज आपली एका पर्पजसाठी येणे लँड आहे ती दुसऱ्या पर्पजसाठी आपल्याला यूज करायची त्या पद्धतीने येण्याचा अर्ज दिला जाईल. आणि प्रिस्क्राईब पिरियडमध्ये तो अर्ज डिसाईड केला जाईल. आणि जर प्रिस्क्राईब पिरियडमध्ये विदिन 90 डेज जर तो अर्ज डिसाईड केला नाही तर इट विल बी प्रिझ्युम दॅट एन ए परमिशन इज ग्रँटेड. परंतु हे लोक एवढे हुशार असतात रेव्हेन्यूचे, त्यांच्या रेकॉर्डमध्ये एक लेटर तयार करून ठेवलेलं असतं ऑलरेडी, काहीतरी क्युरी काढलेली असते आणि त्या क्युरीखाली तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला असतो, त्यांनी तुम्हाला माहिती नसतं, त्यांच्या रेकॉर्डला ठेवलेला असतो. म्हणून त्याचा बेनिफिट काय आपल्याला डीम्ड येण्याचं मिळत नाही, त्या पंधरात पडू नये आपण. आता येण्याची प्रक्रिया जी आहे ती येणे परमिशन दिल्यानंतर ज्या वेळेला लेआउट मंजूर केला जातो टाउन प्लॅनिंगकडून तो त्याला प्रारूप मंजुरी असते, ती काय अंतिम मंजुरी नसते. आणि त्या प्रारूप मंजुरीच्या बेसवर येणे ऑर्डर कलेक्टर असेल किंवा एच डी ओ असेल किंवा काही एरियामध्ये तहसीलदारने पॉवर्स डेलिगेट केले त्यांनी ऑर्डर केलेली असते. त्यानंतर पुढचा पार्ट काय आहे की त्याला त्या लेआउटला अंतिम मंजुरी करून घेणं. आता ज्याला अंतिम मंजुरी केली जाते त्यावेळेला फील्डवर आपण जे काही मार्किंग करतो ते मार्किंग बरोबर आहे का, आपला लेआउट आपल्याच एरियामध्ये येतो की कुठं अतिक्रमणात येतो का, हे तो सर्वेअर येऊन व्हेरीफाय करतो. आणि अंतिम मंजुरी झाल्यानंतर त्याचा इफेक्ट हा 7/12 दिला जातो, त्यानंतर प्लॉटवाईज 7/12 तयार केले जाते, अशी प्रोसिजर आहे. ही सगळी प्रोसिजर फॉलो झाल्यानंतर जोपर्यंत कलेक्टर असेल, तहसीलदार असेल किंवा एच डी ओ असेल आपल्याला सनद देत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी येणे झाली असं धरलं जाणार नाही. म्हणजे ॲक्च्युली येणे यूज सुरू झालं पाहिजे, नुसतं पेपरवर ऑर्डर तुमच्या हातात येणे म्हणजे इट डझंट मीन डॅट युअर प्रॉपर्टी इज नॉन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी. आणि त्यावर एक बॉम्बे हायकोर्टाचे जे जजमेंट आहे की अनलेस अँड अंटील दॅट प्रॉपर्टी इज ॲक्च्युली यूज फॉर नॉन ॲग्रिकल्चर इट कॅनॉट बी सेड दॅट प्रॉपर्टी इज येणे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात सनद येत नाही तो ह्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी येणे झाली असा त्याचा अर्थ होत नाही. आता 44A जी प्रोव्हिजन आणलेली आहे ती बोनाफाईड इंडस्ट्रीयल पर्पजसाठी आणलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर इंडस्ट्रीयल पर्पजसाठी लँड जर खरंच वापरायची असेल आणि टाउन प्लॅनिंगचा DP असेल, RP असेल, त्याप्रमाणे त्या जमिनीमध्ये इंडस्ट्रीयल यूज जर परमिसिबल असेल तर अशा परिस्थितीमध्ये सेक्शन 44 प्रोव्हिजन तिथे अप्लाय करायची गरज नाही.
directly we can start non-agriculture use of land for industrial purpose. परंतु यूज सुरू झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत तहसीलदारला लिखी कळवायला पाहिजे की या दिवसापासून मी या जमिनीचा इंडस्ट्रियल यूज सुरू केलेला आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला बाकीच्या फॉर्मॅलिटीज तर पूर्ण कराव्या लागतील. ज्या ज्या डिपार्टमेंटच्या नो ऑब्जेक्शन्स लागतील आपल्याला ते पूर्ण लागणारच आहेत. नुसतं लेखी कळून उपयोग नाही, काहीतरी एक दोन टपऱ्या टाकायच्या आणि म्हणायचं मी एन ओ सी सुरू केलेला आहे, असं त्याचा उपयोग नाही आहे. बाकी ज्या ज्या डिपार्टमेंटचे एन ओ सी लागतील सर्व एन ओ सी घ्याव्या लागतील. बिल्डिंग प्लॅन तुम्हाला सँक्शन करून घ्यावा लागेल, त्याशिवाय बिल्डिंग बांधता येणार नाही तुम्हाला. नंतर 44A खाली कम्युनिकेशन करावं लागेल, त्यानंतर तुमची एन ए असेसमेंट रेव्हेन्यू ऑफिसर फिक्स करतील आणि 44A खाली सनद इश्यू करेल. त्यावेळेला म्हणता येईल की 44A खाली जमीन माझी एन ए झालेली आहे. काही केसमध्ये असं आढळलं की जमीन एन ए केली दाखवायसाठी ॲक्च्युली काहीच केलं नाही आहे, एक काहीतरी टपरी उभी केली, तिथे काहीतरी रद्दीबिद्दी आणून टाकली, तिथे 44A खाली कम्युनिकेट करून टाकलं तहसीलदारला, त्याची पोच घेतली आणि म्हणायचं की माझी जमीन डी एन ए 44A खाली. असं नाही, तिथं एव्हिडन्सही पाहिजे की यू हॅव ऑलरेडी बोनोफाईडली स्टार्टेड इंडस्ट्रियल यूज ओव्हर दॅट लँड, तरच 44A बेनिफिट आपल्याला मिळतोय. एन एचा हा जो आस्पेक्ट आहे तो मला असं वाटतं प्रत्येक वकिलांनी तपासला पाहिजे. एन एची ऑर्डर म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे, तो झाल्यानंतर एन एचं काम जेव्हा साईटवर केलं जाईल त्याची इंटिमेशन महसूल अधिकाऱ्याला दिली गेली पाहिजे आणि ती दिल्यानंतर त्यांनी तिथे येऊन मोजणी केली पाहिजे. एन एची मोजणी झाली पाहिजे, त्याप्रमाणे होणारा तुकडा काय फेरफार असतील त्याची नोंद DLR नकाशावर झाली पाहिजे आणि त्यानंतर त्या मोजणीप्रमाणे कम्प्लीट एन एची प्रोसेस झाल्याची सनद ही कलेक्टरकडनं आपल्याला मिळाली पाहिजे. स्टार्टिंग पॉईंट इज एन ए ऑर्डर, कन्क्लुडिंग पॉईंट ऑफ दी एन ए प्रोसिजर इज सनद ऑफ एन ए, हे 44 सेक्शनमध्येच दिलेलं आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोर्टच्या. त्याच्यामुळे एन ए आहे म्हटलं की नुसती एन ए ऑर्डर नाही पाहिजे, तर ती सनद आहे का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी सरांना आवाड सरांना असा प्रश्न विचारणार की हे जे काही आहे मोजणी नकाशे हे जमिनीच्या लोकेशनबद्दल स्थानाबद्दल अतिशय महत्त्वाचे आहेत, ते जे काही आहेत TLR तालुका लँड रेकॉर्ड ऑफिस लेआउट्स एन एच्या मोजणी काय हे सगळे याच्या प्रकारची माहिती देऊन आपण हे इंटरलिंक आहेत का एकमेकांना. नेहमी जेव्हा आपण मोजणीचा विषय येतो तर तेव्हा कोणचाही लेआउट करताना प्रथम आपल्याला त्या जागेची मोजणी करावी लागते, आपल्या सर्वांना माहितीच आहे. ही मोजणी करताना दोन प्रकारच्या मोजण्या असतात, एक आपण गेलो किती वहिवाटीप्रमाणे मोजणी दिली जाते किंवा कधी कधी ज्याला आपण हद्द कायमची मोजणी असं म्हणतो, आणि माझ्या मते कोणत्याही कायदेशीर गोष्टीसाठी हद्द कायम ही मोजणी असावी, कारण हद्द कायम या मोजणीमध्ये बाकी सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून शेजाऱ्या पाजाऱ्यांचा उल्लेख करून आणि आधीच्या मोजण्यांचा उल्लेख करून किंवा संदर्भ घेऊन ती हद्द मोजणीची आपल्याला क प्रत दिली जाते. जेव्हा जेव्हा वहिवाटीप्रमाणे मोजणीची प्रत दिली जाते तेव्हा बहुतेक वेळा या मोजणीच्या वेळी आपण हजर असतो, त्याला आपण आपल्या हाती दाखवतो आणि तो आपल्याला त्याप्रमाणे मोजणी करून त्याची प्रत देतो. आणि म्हणून जर का आपण आता ते शहरामध्ये असलेलं जे प्रकरण आहे की तुम्ही अशा प्रकारच्या कमी क्षेत्राच्या बांधकामासाठी जर परवानगी घ्यायची असेल किंवा खरेदी खताला परवानगी घ्यायची असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे, तर ते हद्द मोजणीची प्रत पाहिजे. केवळ फक्त तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जी मोजणी झालेली आहे ती मोजणीची प्रत चालणार नाही, वहिवाटीप्रमाणे मोजणीची प्रत चालणार नाही, तर हद्द मोजणीची प्रत असावी. मला असं वाटतं की कोणत्याही वकिलानं आपल्या आशिलाला हद्द मोजणीच्या नकाशाच्या साठी आग्रह धरला पाहिजे. यानंतर आपण अतिशय एक महत्वाचा जो मूळ अगदी बेसिक ज्याला म्हणतो तो मुद्दा आहे त्याच्याकडे जाणार आहोत, तो म्हणजे जमिनीची मालकी आणि त्यासंबंधीचे प्रकार ऑक्युपन्सी. वकिलाला हा नेहमी प्रश्न पडला पाहिजे आणि त्याच्यावर आपण मला असं वाटतं की आता या सगळ्या मार्गदर्शक सगळ्या ज्येष्ठांकडनं मार्गदर्शन घेऊच नक्की मिळकतीचा जो कोणी असतो मालक तो खरंच मालक असतो का की त्याला आपण भोगवटादार म्हणायचं, मालक की भोगवटादार ही जी संकल्पना आहे ती कुठून आली हा वकिलाला प्रश्न पडला पाहिजे.
मला असं वाटतं की आपण सगळे यावर आता एकमत असाल की सातबाराच्या उतार्यावर जे काही लिहिलेलं असतं नाव त्याच्यावर भोगवटादार असं लिहिलेलं असतं. मालक असतं का? नाही. मालक होतं का पूर्वी? इथे आता कानिटकर सरांसारखे ज्येष्ठ मंडळी आहेत, ते निश्चित त्याचं उत्तर आपल्याला देऊ शकतात. होतं. एका पर्टिक्युलर तारखेच्या आधी सातबाराच्या उताऱ्याला मालकाचं नाव होतं, ते गेलं आणि भोगवटादाराचं नाव आलं. ही प्रक्रिया कशी झाली, हा इतिहास काय, हा वकिलाच्या डोक्यात आला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणता राईट आहे, फंडामेंटल राईट आहे, प्रॉपर्टी राईट आहे, कुठल्या प्रकारचा राईट आहे, हा जमिनीच्या बद्दलचा राईट कोणता राईट आहे. मी आव्हाड सरांना विनंती करेल की सर, हा जो काही पार्ट आहे मालक टू भोगवटादार आणि त्यामागचा इतिहास, कायदेशीर इतिहास, याबद्दल आम्हाला माहिती द्यावी. जमिनीचं वर्गीकरण करत असताना, शेत जमिनीचं वर्गीकरण करत असताना तर पहिलाच नियम आहे की कुठेही आपल्याला मालक संबोधलेलं नाही. जर का आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 तरतुदी पाहिल्या तर ऑक्युपंट क्लास 1, ऑक्युपंट क्लास 2 असंच म्हटलेलं आहे, किंवा त्याला आपण जास्त जास्त होल्डर क्लास 1, होल्डर क्लास 2 असं म्हणू शकतो. तिथे मालक म्हटलेलं नाही. याची दोन कारणं संभवतात. एक तर ह्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड प्रमाणे, किंवा खरं पाहता जेव्हा सॉवरिन स्टेट असायचं तेव्हा सगळ्या जागेंची मालकी ही राजाकडेच असायची आणि ती फक्त त्याने काही अटीवरती ती अलॉट केलेली असायची. मला असं वाटतं शेतजमिनीच्या बाबतीत नेमकं तेच घडलेलं आहे. आपण जमिनीचे मालक नाही, शेवट कोण आहे तर सरकारच मालक आहे आणि म्हणून आपण फक्त अलॉटी किंवा होल्डर किंवा ऑक्युपंट आहोत. शेतजमिनींच्या बाबतीत दोन प्रकारच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 66 मध्ये सापडतात, अलायनेटेड लँड्स अँड अनअलायनेटेड लँड्स. आणि म्हणून बघा, आपल्याकडे आपण सर्च घेत असताना आपण सारखं मागत असतो त्या अलायनेशन रजिस्टरचा उतारा घेऊन ये. कशासाठी त्या अलायनेशन रजिस्टरचा उतारा मागायचा? त्या अलायनेशन रजिस्टरचा उतारा यासाठीच आपण मागत असतो की अलायनेटेड लँडमध्ये ह्या जमिनी शासनाने ठराविक लोकांना, ठराविक व्यक्तींना वेगवेगळ्या कारणास्तव दिलेल्या होत्या. उदाहरणार्थ इनाम असेल, वतन असेल, ऑल दीज वेअर अलायनेटेड लँड्स, किंवा ज्याला मराठीमध्ये दुमाला जमिनी असं म्हणतात. दुमाला जमिनी म्हणजे अलायनेटेड लँड्स, म्हणजे इनाम किंवा त्या इनामासोबत वतन असलेल्या जमिनी. याशिवाय राहिलेल्या जमिनी म्हणजे ऑक्युपंट क्लास 1, म्हणजे थोडक्यात ज्या जमिनी ह्या अलायनेटेड नाहीत, दोज आर अनअलायनेटेड लँड्स. आणि अनअलायनेटेड लँड्स म्हणजे ऑक्युपंटसी आणि म्हणजे ऑक्युपंट क्लास 1 किंवा इतर क्लासेस. यामध्ये मला असं वाटतं की हा बदल जो झाला मालक टू भोगवटादार, हा 42व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनं झाला. 76 सालामध्ये इंदिरा गांधींनी जी सगळी नॅशनलायझेशनची मुवमेंट सुरू केली त्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती झाली आणि आर्टिकल 19(1)(f) हा जो काही आर्टिकल होता तो फंडामेंटल राईट ऑफ द प्रॉपर्टी असा राईट होता. त्या राईटला डिलीट करण्यात आलं 19(1)(f)ला. राईट ऑफ प्रॉपर्टी ॲज अ फंडामेंटल राईट वॉज एक्स्टिंग्विश्ड आणि आर्टिकल 300A कॉन्स्टिट्युशनमध्ये इन्कॉर्पोरेट करण्यात आला, विच इज इट वॉज सेट टू बी द राईट ऑफ प्रॉपर्टी, राईट टू ऑक्युपाय द प्रॉपर्टी. नाव इट इज रेकग्नाइज ॲज अ कॉन्स्टिट्युशनल राईट, नॉट अ फंडामेंटल राईट. या बदलानं सातबाराच्या उताऱ्यावर जे पूर्वीच्या जुन्या सातबाराच्या उताऱ्यावर मालक नाव होतं ते मालक गेलं आणि तुम्ही फक्त ऑक्युपंट झाला. हा बदल झालेला आहे 42व्या घटनादुरुस्तीने. मित्रांनो, वकील म्हणून तो आपल्याला माहिती पाहिजे. आर्टिकल 300A मध्ये नक्की प्रॉपर्टी राईट काय आहे हे देखील माहिती पाहिजे. हे सगळी प्रोसेस होत असताना कॉन्स्टिट्युशनच्या प्रियम्बलमध्ये देखील अमेंडमेंट झाली आणि 3 शब्द ॲड झाले, सोशालिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. हे 3 शब्दांची दुरुस्ती प्रियम्बलमध्ये झाली. एक 19(1)(f) राईट ऑफ प्रॉपर्टी वॉज एक्स्टिंग्विश अँड आर्टिकल 300A ॲज अ कॉन्स्टिट्युशनल राईट ऑफ प्रॉपर्टी वॉज ॲडेड. या सगळ्या बदलामुळं सातबाराच्या उतऱ्यामध्ये भोगवटादार हे सदर आलं, मालक सदर गेलं. मी गुगळे साहेबांकडे जाणार आहे की याची जी काही ऑक्युपन्सी आहे, सरांनी आता सांगितली
ॲलिनेटेड अँड अनॲलिनेटेड. या ऑक्युपन्सीला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडनी रेग्युलेट केलेलं आहे. ती ऑक्युपन्सी कशी आहे, कोणत्या टाईपची आहे आणि त्या ऑक्युपन्सीमधले फरक काय आहेत, या विषयावर थोडंसं एक अजून एक सांगतो मी. पूर्वी जुने काही खरेदी खत आपण जर पाहिले तर त्या खरेदी खतामध्ये असे वर्ड वापरलेले आहेत की ही सरकारी मालकीची माझ्या भोगवट्यास असलेली जमीन मी तुम्हास इतक्या रुपयाला विकलेली आहे. म्हणजे खरेदी खतामध्ये तो म्हणतोय मालक की सरकारी मालकीची माझ्या भोगवट्यात असलेली, म्हणजे लँड ही एका व्यक्तीची मालकीची नाही. हा कन्सेप्ट फार जुना आहे. तो कन्सेप्ट असा की सब भूमी गोपालकी असं समजूनच वागत होते. आपण जुने जर सातबारे काढले 1930-31 पासूनचं, वर मालकाचं नाव सदर कुठंच नाही, कब्जेदाराचं नाव होतं, कब्जेदाराचं नाव होतं. म्हणजे मालक हे कधीच कोणाला ट्रीट केलेलं नाही आहे. आता तुम्ही जुने जर कडई पत्रक काही पाहिले किंवा प्रतिबुक असतील किंवा टिपण उतारे असतील, त्यामध्ये दोन प्रकार दाखवलेले आहेत, सरकारी आणि इनामी. तिसरा प्रकार जमिनीचा दाखवलेला नाही आहे. इनामी म्हणजे ज्या जमिनीचा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला मिळत नाही, दॅट लँड इज ट्रीटेड अ इनाम. आणि ज्या जमिनीचा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला मिळतो तो सरकारी. म्हणजे हा जो रेव्हेन्यू गव्हर्नमेंट आपल्याकडून घेतोय तो जमिनीचा रेंट म्हणून घेतोय. वी आर नॉट ओनर ऑफ द प्रॉपर्टी, वी आर ओनली ऑक्युपंट ऑफ द प्रॉपर्टी, अशी कन्सेप्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि म्हणून MLRC मध्ये किंवा जुन्या बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोडमध्ये सुद्धा लँड ओनर ही टर्मिनॉलॉजी कधीच नव्हती, ऑक्युपन्सी असा शब्द वापरलेला आहे. आणि ऑक्युपन्सीचे तीन प्रकार आहेत, ऑक्युपंट क्लास 1, क्लास 2 आणि तिसरा जो आहे तो गव्हर्नमेंट लेसी. ऑक्युपंट क्लास 1 म्हणजे ज्या व्यक्तीला ती जमीन ट्रान्सफरेबल राईट आहे, कुठल्याही मार्गाने तो ट्रान्सफर करू शकतो, देन ही सिटी सेड दॅट ही इज ऑक्युपंट क्लास 1. ऑक्युपंट क्लास 2 म्हणजे जमीन ॲलिनेट करायला रिस्ट्रिक्शन आहे, दॅट लँड कॅनॉट बी ॲलिनेटेड विदाउट प्रायर परमिशन ऑफ पर्टिक्युलर अथॉरिटी, दॅट इज ऑक्युपन्सी क्लास 2. आणि गव्हर्नमेंट लेसी म्हणजे गव्हर्नमेंटचेच लँड आहेत, लीजनी त्याला दिलेले आहेत, ही इज नॉट ऑक्युपंट क्लास 2 और क्लास 3 बट ही इज अ गव्हर्नमेंट लेसी, अशी प्रोव्हिजन त्यामध्ये आलेली आहे. आता ऑक्युपंट क्लास 2 ज्या काही लँड आहेत याचे काही खूप खूप जमिनीला ऑक्युपंट क्लास 2 कॅटेगरी दिलेली आहे. समजा गायरन जमिनी कोणाला तरी वाटलेल्या आहेत किंवा फॉरेस्ट जमिनी आहेत ज्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर आहेत, त्याचं वाटप केलेलं आहे कल्टिवेशनसाठी काही ऑक्युपन्सी प्राईस किरकोळ घेऊन, या जमिनी सर्व ऑक्युपंट क्लास 2 आलेल्या आहेत. किंवा सिलिंग कायद्याखालच्या ज्या सरप्लस लँड आहेत त्या कोणाला तरी कल्टिवेशनला नॉमिनल ऑक्युपन्सी प्राईस घेऊन दिलेल्या आहेत, दॅट इज ट्रीटेड अ ऑक्युपंट क्लास 2, अँड दोज लँड कॅनॉट बी सोल्ड विदाउट प्रायर परमिशन ऑफ पर्टिक्युलर अथॉरिटी, दॅट इज ऑक्युपंट क्लास 2. आता ऑक्युपंट क्लास 2 बाबत 2019 काही रूल्स आलेले आहेत पहा. म्हणजे ऑक्युपंट क्लास 2 जर असेल तर पूर्वीची प्रोसिजर काय होती की विकायला परवानगी घ्यायची आणि बाजारभावाच्या 50% रक्कम गव्हर्नमेंटला द्यायची आणि ती कंडिशन पुन्हा तशीच राहायची. राणी मुखर्जी मॅटर जर पाहिलं आपण शिर्डीचं, त्यात 3-4 वेळा ब्रिज झालेले होते आणि शेवटचा तिचा ब्रिज झाला. तिला सांगण्यात आलं की याच्या पूर्वीच्या सगळ्या ब्रिजचे तू रेग्युलराइज करून घ्यायला पाहिजे, रेग्युलराइज करताना 75% भरावं लागतील. तिने सांगितलं की सगळे ब्रिज रेग्युलराइज करायला तेवढे पैसे भरावं लागतील की त्या जमिनीची तेवढी किंमतही नाही आहे. ते राणी मुखर्जी मॅटर खूप गाजलं होतं त्यावेळेला. म्हणजे ऑक्युपंट क्लास 2 लँड जर सेल करायची असेल तर बाजारभावाच्या 50% रक्कम देऊन पुन्हा ती कंडिशन कायम राहायची. आता 2019 रूल्स आलेले आहेत, त्या रूल्समध्ये तुम्हाला जर ती ऑक्युपंट क्लास 2 कॅटेगरी काढून ऑक्युपंट क्लास 1 करायची असेल तर बाजारभावाच्या 15%पासून तर 50%ची प्रोव्हिजन त्यामध्ये आणलेली. रेसिडेन्शियल पर्पजसाठी ऑक्युपंट क्लास 2 लँड असेल तर बाजारभावाच्या 15% भरून ती ऑक्युपंट क्लास 1 करता येते. अदर ॲग्रिकल्चर लँड असेल तर 50% भरून ती ऑक्युपंट क्लास 2 क्लास 1 करता येते. परंतु त्या रूल्सप्रमाणे 3 वर्षाच्या आत पैसे भरले तर ही तरतूद होती, 3 वर्षानंतर भरले तर त्यामध्ये पैसे नजराण्याची रक्कम जास्त होती. परंतु आत्ता गव्हर्नमेंटने पुन्हा त्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे आणि 3 वर्षाचे 5 वर्ष केलेले आहेत, कारण मार्च 2000
22 तीन वर्ष संपलेले होते, पुन्हा 2 वर्ष एक्सटेंड केलेले आहेत. जर कोणाचे काही राहिले असतील, कोणाचे सोसायटी असतील, काही गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट लाईन एखाद्या रेसिडेन्शियल सोसायटीला ग्रँट केलेल्या असतील, तर अजूनही बाजारभावाचे 15% भरून ऑक्युपंट क्लास 1 करता येतील. तर कोणाचे क्लायंटचे असे जर लँड असतील तर त्या रूलचा बेनिफिट घ्या तेवढा. यामध्ये आता अतिशय सोप्या शब्दात अवघड विषय या दोघांनी आपल्याला सांगितला. जमिनीचे दोनच प्रकार, एक सरकार आणि दुसरं वतन आणि इनाम. सरकार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ताब्यात असलेली, ती क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, ती जमीन. आणि इनाम आणि वतन, मला बरंच वेळा प्रश्न पडतो की दोन शब्द का वापरलेले आहेत, इनाम आणि वतन, मग वेगळं काय त्याच्यात? मला असं वाटतं की वेगळं काहीतरी असणार, त्याशिवाय ते वापरणार नाहीत. तर मी आव्हाड सरांना विचारतो की इनाम आणि वतन याच्यामध्ये काय वेगळेपण आहे आणि नक्की त्याचा कायदेशीर अर्थ काय? जसं आपण सुरुवातीला पाहिलं तसं ही इनाम आणि वतन ह्या दोन्हीही जमिनी ह्या अलायनेटेड या सदरात येतात. अलायनेटेड या सदरात येत असल्यामुळे त्याच्यावरची सरकारची मालकी जी आहे ती बाकीच्या मिळकतीसारखी राहिलेली नसते, जसं आपण ऑक्युपन्सीमध्ये म्हणतो तसं. जर का याचं एक वाक्यात आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं असलं तर इनाम हा फारसी शब्द आहे, म्हणजे काय? दान देणे. इनाम या शब्दाचा अर्थ दान देणं असं होतो. म्हणजेच थोडक्यात एखादी गोष्ट कोणत्या तरी कारणास्तव, गॅलंट्री असेल किंवा जेव्हा सरंजाम इनाम वगैरे असं म्हणायचे, त्या कारणास्तव दिली जाते, ते झालं इनाम. मात्र जेव्हा कोणत्या तरी सर्व्हिस रेंडर केल्याबद्दल जमीन दिली असेल त्याला म्हणायचं वतन. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे खेड्यामध्ये बऱ्याच वेळा असायचं की 12 बलुते असायचे. बघा, खेडेगावची मंडळी असेल त्यांना माहिती असेल. मग हे 12 बलुते काय असायचे? तर ते गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस द्यायचे. मग त्या सर्व्हिसेस दिल्याबद्दल त्याला सरकार काय रिटर्न द्यायचे? सोसायटीतर्फे त्याला काहीतरी रिटर्न असावं म्हणून त्यांना त्या प्रकारचे वेगवेगळे वतन दिली जायची. म्हणजे थोडक्यात एखाद्या माणसाला एखादी मिळकत कायमस्वरूपी दिली इनाम, दुसऱ्या माणसाला ती मिळकत कायमस्वरूपी दिली वतन, या दोघांच्या मधले फरक या पद्धतीने आपल्याला करता येतात. वतनाचं जर आपण असं पाहिलं तर त्याचे वेगवेगळे प्रकार होते. 7 प्रकारच्या गोष्टी होत्या वतनामध्ये मूळ. आता मात्र मधल्या काळात पाटील वतन असेल किंवा वेगवेगळे रामोशी वतन असेल, हे बहुतेक सगळे आता नष्ट झालेले आहेत. वतन अबॉलिशन ऍक्ट आला आणि त्याने हे नष्ट करण्यात आले. मग हे वतन अबॉलिशन ऍक्ट आल्यामुळे काय झालं? मित्रांनो, खूप वेळा आपल्या समोर प्रश्न येतो की वतन अबॉलिशन ऍक्ट आला आणि ते वतन संपलं. वतन संपलं म्हणजे काय झालं? थोडक्यात इथे लॉ ऑफ इक्विटी पुन्हा मध्ये आला. आधी त्या वतन अबॉलिशन ऍक्टमुळे ठराविक पट रक्कम वेगवेगळ्या वतनासाठी भरावी लागत असे. कुठे 3 पट होती, कुठे 6 पट होती, आणि अशी रक्कम भरली की ती जमीन आता नवीन शर्तीवर व्हायची. म्हणजे थोडक्यात त्याचं वतन अबॉलिश झालं, त्याचं त्याच्या खालचं असलेलं जे टायटल होतं, तो हक्क होता, तो नष्ट झाला. मात्र तोच धारण करत होता आता काय म्हणून? तो आता वर्ग 2 धारण करत होता. म्हणजे वर्ग 2 काय? आता सरांनी सांगितलं की ऑक्युपंट क्लास 2 किंवा वर्ग 2 म्हणजे काय? की ज्या मिळकतीच्या हस्तांतरणावरती निर्बंध आहेत ते. म्हणजे थोडक्यात आता ही जमीन वतनातून मुक्त झाली, परंतु कशात अडकली? हस्तांतरण करायला परवानगी लागणार. मग आता जर का तुम्ही पुन्हा दुसरा हप्ता भरला किंवा पुन्हा एकदा त्याच्यावरती दुसरा नजराणा भरला, तो काही ठिकाणी 10 पट आणि काही ठिकाणी 20 पट होता, तो भरला की आता काय व्हायचं? ती जमीन खालसा व्हायची आणि आता हस्तांतराला त्याला परवानगी मिळायची. म्हणजे थोडक्यात 2 टप्प्यामध्ये शासनानं त्याच माणसाला इक्विटेबल कारणास्तव ती जमीन आता कायमस्वरूपी देऊन टाकली. मार्जिनल अमाऊंट भर, असेसमेंटच्या 3-4 पट किंवा 10 पट किंवा काही ठिकाणी 20 पट रक्कम भर आणि ही मिळकत तुझी कायमस्वरूपी होईल. अशा रीतीनं वतनं खालसा केली, वतनं नष्ट केली, पण मिळकती त्या मूळ वतनदारालाच कायमच्या देऊन टाकण्याचा हा प्रस्ताव होता. हे सगळं करत असताना, वतन खालसा होत असताना सगळी वतनं नष्ट झाली आणि शेवटचं 1958 सालचा वतन अबॉलिशन ऍक्टही आला. मात्र 2 वतनं आजही शिल्लक आहेत. त्यापैकी त्या 2 वतनं सर सरांनी ज्या मुद्द्याकडे आणलं, मी वक्फ बोर्डाचाही मेंबर असल्यामुळे तो विषय थोडासा बाजूला गेला. इनाम वर्ग 3 वक्फच्या मिळकती, या नियंत्रित सत्ता प्रकार
म्हणून ह्या जमिनींचं ज्या वेळेला विल्हेवाट लावण्यात येऊ लागली त्यावेळेला वन्स अ वक ऑलवेज अ वक नथिंग बट अ वक हा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे आणि ज्या वेळेला एकनाथजी खडसे आमच्या अवकचे मिनिस्टर झाले त्यावेळेला त्यांनी नियंत्रित सत्ता प्रकार वर दर्ग्याचं नाव असायचं आणि इतर हक्कामध्ये या ट्रस्टींची नावं असायची. आता हे ट्रस्टी स्वतः मालक आहे असे समजून ट्रस्ट प्रॉपर्टी विकायला लागले होते आणि म्हणून ट्रस्टची नावं काढून टाकण्यात आली या ट्रस्टींची आणि इनाम वर्ग 3 त्या दर्ग्याचं किंवा मशिदीचं किंवा त्या कब्रस्तानचं नाव तिथं आलं आणि तो देवस्थान इनाम वर्ग 3 नियंत्रित सत्ता प्रकार. तुम्हाला सांगतो मागील 6 महिन्यामध्ये बीड आणि जालन्यामध्ये उपजिल्हाधिकारी तहसीलदार तलाठी आणि त्याबरोबर काही वकिलांच्याही विरुद्ध FIR झाल्यात कारण आपल्याकडे नोटरी करताना सुद्धा ज्या वेळेला कोणी पेपर घेऊन येतात तर कृपया माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की इनाम वर्ग 3 जर असेल जर ते दर्गा किंवा मशिदी किंवा ईदगाची जमीन असेल तर त्याचा हस्तांतर होत नाही. वक्फ बोर्डाच्या परवानगी शिवाय वक्फ बोर्डाला सुद्धा त्या जमिनी विकण्याचा अधिकार नाही विकण्याची परवानगी देता येत नाही फक्त लीजवर त्या जमिनी देता येतात. जो पूर्वी 3 वर्षाचा कालावधी होता तो आता आम्ही 30 आणि 40 वर्षाचा कालावधी केलेला आहे. त्याचे सेंट्रल वक्फ कौन्सिलचे रूल बनलेले आहे ते नियम आपण पाहावेत पण वक्फच्या जमिनीमध्ये सहसा ही सगळी माहिती घेतल्याशिवाय आपण त्याने तो खालसा करून तो फोगोटावर नंबर 2 झालाय का हे पाहावं आणि तो कसा झाला हेही पाहावं याची संपूर्ण काळजी घ्यावी तरच अन्यथा आपण सुद्धा त्याच्यामध्ये अडचणीत आपला क्लायंट येईल आणि आपणही अडचणीत येऊ याची फक्त मला आपल्याला इथं थोडीशी समज द्यावी लागली. आणि तो विषय आपल्याला माहित आहे इनाम वर्गाला परत ह्या टेनन्सी लॉ अप्लिकेबल नाही आहे त्यामुळे कोणी असं म्हणत की आम्ही टेनंट आहोत तर याला टेनन्सी लॉ सुद्धा अप्लिकेबल नाही. माझं प्रवीणला वगैरे विनंती आहे की एखाद्या वेळेला हा एक सेमिनार आपण घ्यावा ज्या सेमिनारमध्ये बरोबर आहे प्रवीण नलवडेला जमिनी महाराष्ट्रामध्ये खूप आहेत तो एक वेगळा विषय आहे परंतु सगळ्यांना विषय समजावा इनाम आणि वतन आज आपल्याला गुगळे सरांना असं हा आव्हाड सरांचं पूर्ण करू आणि मग गुगळे सरांकडे जाणार आहोत कारण आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे जेवणाची वेळ झालेली आहे आणि सैन्य कुठलं जरी असलं तरी ते पोटावर चालतं याची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे परंतु मला असं वाटतं की मिळणारा हा देखील एक आपल्याला चांगल्या प्रकारच्या मेजवानीला आपण मुकू नये काही थोडे 2-3 प्रश्न 2-3 टॉपिक संपवून आपण 10 मिनिटांमध्ये संपवणार आहोत. आवड सर सरांच्याकडचा विषय सुरू व्हायच्या अगोदर वकफ सुरू व्हायच्या अगोदर वतनाचा विषय आपण बोलत होतो. या वतनांच्या मध्ये 7 प्रकारच्या वतनांच्या पैकी जे पब्लिकसाठी जागा दिलेल्या असतात ती तर अजूनही चालूच आहे बाकीची वतनं नष्ट झालेली आहेत. आता फक्त 2 वतनं शिल्लक राहिलेली आहेत एक महार वतन दुसरं देवस्थान इनाम देवस्थान वतन किंवा देवस्थान इनाम वर्ग 3 हे दोनच चालू आहेत. त्याला जोडून सरांनी आता विषय काढला तो म्हणजे आता कशाचा होता तर वकफचा होता. खरं पाहता वकफच्या कायद्यामध्ये 2013 साली दुरुस्ती आलेली आहे. 2013 सालीचा कायदा वेगळा होता 2013 नंतर वेगळा कायदा झालेला आहे. आधी सुद्धा अशा प्रकारच्या हस्तांतरणाला परवानगी नसायची मात्र त्यांना कायद्याचं स्वरूप देऊन त्यामध्ये बऱ्याच वेळा अशी हस्तांतरणं झालेली होती ज्यामुळे वकफचं मूळ स्वरूपच बदललेलं होतं. व्हॉट इज वकफ इन मुस्लिम लॉ परमनंट डेडिकेशन ऑफ प्रॉपर्टी इमोवल प्रॉपर्टी बाय अ पर्सन प्रोफेसिंग इस्लाम ज्याने इस्लाम मानतो आहे अशा माणसानं कायमस्वरूपी त्या कारणासाठी मिळकत देणे म्हणजे वकफ. जर का प्रॉपर्टी कायमस्वरूपी दिलेली आहे मग कशी हस्तांतरित करायची आणि म्हणून त्याला तेव्हा प्रत्यवाय होता तरी सुद्धा अशा हस्तांतरण व्हायची. 2013 साली मुंबईमध्ये सगळ्यात मोठं प्रकरण झालं आणि तेव्हा त्याच्यात दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर मात्र अशा प्रकरणात हस्तांतरणासाठी परवानगी देण्यात येत नाही. आता वकफची प्रॉपर्टी हस्तांतरित होत नाही. मुद्दा उपस्थित होतो त्याची रिडेव्हलपमेंट होईल काय डेव्हलपमेंट होईल काय. जर का वकफची प्रॉपर्टी असली आणि त्याचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते पुन्हा प्रकरण जिथे सर आहेत त्या वकफ बोर्डाकडे जातं आणि त्यांनी सुद्धा 2/3 बहुमताने जर का असा निर्णय दिला तरच त्याचं डेव्हलपमेंटची परवानगी मिळू शकते अन्यथा ती डेव्हलपमेंटची परवानगी सुद्धा मिळत नाही. आता एक 2 वाक्य बोलतो आणि सरांच्याकडे देतो. देवस्थान इनामच्या बाबतीत सुद्धा 2 प्रकारच्या गोष्टी असतात. व्यवस्थापक असतो किंवा त्या बाबतीत पुजारी असू शकतो
मग या बाबतीत सुद्धा दोन प्रकारच्या आपल्याला परवानग्या मिळू शकतात आणि खूप वेळा याला ट्रस्ट समजायचा का हाही मुद्दा उपस्थित होत असतो. हा जो इनाम प्रकार आहे थोडस मी त्याची पार्श्वभूमी सांगतो कारण महाराष्ट्र शासनाचे देवस्थान इनाम कमिटीवर मी काम केलेलं आहे आणि त्याची काही पार्श्वभूमी आपल्याला सांगतो. आता हा इनाम जो आहे ना हा काही ब्रिटिशांनी दिलेला प्रकार नाही, ब्रिटिशाईच्या पूर्वीपासून पूर्वापार चालत आलेला प्रकार होता. ब्रिटिशांनी ज्यावेळेला सर्वे सेटलमेंट करायचं ठरवलं, जमिनीला ॲसेसमेंट बसवायचं ठरवलं, त्यावेळेला इनाम जमिनीचे जे वहिवाटदार होते म्हणजे आपण इनामदार म्हणू, त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वीच्या रुरलरनी आमच्या जमिनीमधून कधी रेव्हेन्यू घेतलेला नाही आहे, त्यामुळे ब्रिटिशांना सुद्धा रेव्हेन्यू घेण्याचा अधिकार नाही आहे. तर अशा ज्या काही जमिनी त्याची इन्क्वायरी करायसाठी 1852 रेंट फ्री इस्टेट ऍक्ट हा ऍक्ट पास केला. त्याची प्रियम्बल जर पाहिली तर असं टायटल डिसाईड करायसाठी केलेला हा कायदा आहे. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार इनाम कमिशनरची अपॉइंटमेंट करण्यात आली. ज्या व्यक्तीचं म्हणणं आहे की माझ्याकडे इनाम आहे, ही जमीन किंवा रेव्हेन्यू माझा इनाम आहे, त्यांनी इनाम कमिशन पुढे त्याचं म्हणणं सादर करायचं, त्याचे प्रूफ द्यायचे काय असतील ते, त्याची इन्क्वायरी इनाम कमिशन करायचं आणि फायनल ऑर्डर करणं, त्याला क्लेम ॲडज्युडिकेट केला असं संबोधलं जायचं. आणि काही जमिनी अशा होत्या एस्पेशली देवस्थान इनाम की 1863 सुद्धा म्हणजे 10 होऊनही त्याच्या इन्क्वायऱ्या पूर्ण झालेल्या नव्हत्या, त्यामुळे ब्रिटिशांनी सर्वे केला की किती क्लेम अनसेटल्ड आहे आणि इन्क्वायरीमध्ये खर्च किती होतो, त्यापेक्षा अशा जमिनींना सरसकट एक्झम्पशन दिलं ते चालेल, फक्त रेव्हेन्यूच्या 1/4 क्विट्रेंट त्यांना चार्ज करावा. म्हणून त्या दृष्टीने 1863 एक्झम्पशन फ्रॉम लँड रेव्हेन्यू ऍक्ट असा पास केलेला आहे आणि जे अनसेटल्ड क्लेम होते त्यांना सुद्धा एक्झम्पशन द्यायचं ठरवलेलं आहे. आता हे जे काही इनाम आढळले त्याचे एकंदर 7 कॅटेगरी करण्यात आलेले आहेत, त्याला प्रत्येकाला क्लास म्हटलेलं आहे. क्लास 1 म्हणजे सरंजाम, क्लास 2 म्हणजे पर्सनल इनाम, क्लास 3 म्हणजे देवस्थान इनाम. देवस्थान इनाम कशाला म्हटलं जातं, एखादा रेव्हेन्यू इनाम असेल किंवा जमीन इनाम असेल आणि ती त्या रेव्हेन्यूचं किंवा त्याचा जमिनीचा वापर रिलिजियस किंवा चॅरिटेबल पर्पजसाठी केला जात असेल तर त्या इनामाचं क्लासिफिकेशन इनाम क्लास 3 केलेलं आहे. इनाम क्लास 4, 5, 6 हे वतन आहेत. क्लास 4 जो आहे तो नॉन सर्व्हिस वतन इन गुजरात, त्या गुजरात एरियामधला सुरत भडोच एरियामध्ये नॉन सर्व्हिस वतन होतं, म्हणजे वतन आहे परंतु वतनदार काहीच काम करत नाही, सर्व्हिस देत नाही परंतु वतन आहे. आणि रेस्ट ऑफ द एरिया जो होता बॉम्बे स्टेटमधला जे वतन आहे परंतु सर्व्हिस देत नाहीत त्याचं वर्गीकरण इनाम क्लास 5 केलेलं आहे. आणि जे सर्व्हिस वतन आहेत त्याचं क्लासिफिकेशन इनाम क्लास 6 केलेलं आहे. आणि ज्या काही जमिनी लोकल ॲथॉरिटीकडे होत्या, स्कूल हॉस्पिटलसाठी वापरल्या जात होत्या, त्या जमिनीचं वर्गीकरण इनाम क्लास 7 केलेलं आहे. आता काय झालेलं आहे, सगळे वतनं आणि इनाम ॲबॉलिश झालेले आहेत एक्सेप्ट देवस्थान इनाम. गुजरातनी काय केलं, 1969 गुजरात देवस्थान इनाम ॲबॉल्युशन ॲक्टवरून गुजरातमधले देवस्थान इनाम सर्व ॲबॉलिश केलेले आहेत, परंतु महाराष्ट्राने देवस्थान इनाम काय ॲबॉलिश केलेले नाही आहेत. 2004 देवस्थान इनाम कमिटीचं फॉर्मेशन झालेलं आहे, तेव्हापासून मी देवस्थान इनाम कमिटीवर काम करत आलेलो आहे. गव्हर्नमेंटला आम्ही काही बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या आहेत की ह्या देवस्थान इनामामध्ये 2 प्रकार आहेत, रेव्हेन्यू ग्रँट आणि सॉईल ग्रँट. रेव्हेन्यू ग्रँट म्हणजे फक्त रेव्हेन्यू घेण्याचं राईट आहे, सॉईल ग्रँटमध्ये त्या जमिनीचा मालकी हक्क त्या देवस्थानाला आहे. सॉईल ग्रँटमध्ये 2 प्रकार आहेत, खिदमत ए माश आणि मदत ए माश. खिदमत ए माश म्हणजे खिदमत करणाऱ्याला दिलेली जमीन, मदत ए बाश म्हणजे त्या देवस्थानाला किंवा रिलिजियस एंडोमेंटला दिलेली जमीन. आता या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून एक लॉ खूप चांगला ड्राफ्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे मी सांगायला हरकत नाही आपल्याला, मी स्वतः तो लॉ ड्राफ्ट करून दिलेला आहे. खूप असंख्य प्रॉब्लेम त्यामध्ये आलेला आहे. शेवटी असं ठरवलं की वकपला हा ऍक्ट ॲप्लिकेबल करायचा नाही आहे, कारण वकपची त्या झंझटीत गेलो तर हा लॉ कधी होणार नाही आहे. म्हणून वकप सोडून इतर देवस्थान इनामाला तो ऍक्ट ॲप्लिकेबल करायचं ठरवलेलं आहे. कदाचित हे गव्हर्नमेंट टिकलं असतं तर आत्ता असेंब्लीमध्ये ते बिल प्रोड्यूस झालं असतं. 2004 मी फॉलोअप करतोय. त्यामध्ये अशा तरतुदी आणलेल्या आहेत की पुजाऱ्याचाही विचार केला की त्याचं जीवन सर्व त्या जमिनीवर आहे, ऑल ऑफ ए सडन कोणीतरी ट्रस्ट फॉर्म करतो आणि पुजाऱ्याला म्हणतं बाहेर जा, तर अशा पुजाऱ्याचे राईट सुद्धा प्रोटेक्ट करायचं ठरवलंय. वहिवाटदार असेल त्याचे राईट प्रोटेक्ट करायचं ठरवलंय.
कोणी एन्क्रोचमेंट केला असेल तर त्यालाही राईट द्यायचं ठरवलेलं आहे. ज्या जमिनीला 32 ग लागला नाही 88B सर्टिफिकेट आलेलं आहे परंतु स्टील लँड इज इन पजेशन ऑफ टेनंट, देवस्थान कधी जमिनीचं पजेशन मागत नाही काही नाही, अशा जमिनीलाही 88B असूनही त्याला कुळाला मालकी हक्काने जमिनी द्यायची प्रोव्हिजन त्यात आणायचं चाललेलं आहे. पुन्हा 43C खालच्या जमिनी आहेत की ज्या म्युन्सिपल किंवा कॉर्पोरेशन लिमिटमध्ये आहे देवस्थानच्या जमिनी परंतु 32 ग झालेलं नाही, स्टील लँड्स आर इन पजेशन ऑफ टेनंट, अशा परिस्थितीतही टेनंटला मालकी हक्काने जमिनी द्यायचं ठरवलेलं आहे परंतु देवस्थानच्या हिताचाही विचार त्यामध्ये केलेला आहे. कारण जे पूर्वी असेसमेंटच्या 200 पट घेऊन कुळाला मालक केलेला आहे ती प्रोव्हिजन इथं आणत नाही आहे. रेकनर हा बेस लावलेला आहे, रेकनरच्या 50% किंवा 25% तरी ते देवस्थानला मिळाले पाहिजे असं करून देवस्थानचा हिताचाही विचार त्यात केलेला आहे. आणि पुजारी, वहिवाटदार, टेनंट, अनऑथोराईज होल्डर यांचाही विचार करून तो एक सुरेख लॉ ड्राफ्ट झालेला आहे. फक्त आता वाट पाहतोय गव्हर्नमेंट फॉर्मेशन झालं की माझा भोंगा त्यांच्या मागे राहणार आहे की हा लवकर लॉ करून टाका. मला असं वाटतं की जी मेहनत गुगळे साहेबांनी केली त्याच्या आम्ही बरेच जवळनं पाहिलेलं आहे. आपण एकदा त्यांना प्रोत्साहन देण्याकरता जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. हा जो कायदा आला, आव्हाड सर आम्हाला नेहमी सांगत आलेले आहेत की दर 10 वर्षांनी एक कायदा असा येतो की तो वकिलाची वकिली चालवतो. हा कायदा आला तर हा पुढचे 10 वर्ष जे थकलेले नाहीत त्यांची वकिली पुढे जोरदार चालवणार आहे. त्यावेळेस आपण गुगळे साहेबांचा एक जोरदार चांगला सत्कार बार काउन्सिल मार्फत करू. शेवटचे 2 मुद्दे घेतो. मुद्दे 5-7 आहेत परंतु हालचाल थोडीशी व्हायला लागली आहे बऱ्यापैकी. एक मुद्दा असा आहे की लीगल नेसेसिटी जो नेहमी आपल्याला लागतो तो एक मुद्दा आहे की लीगल नेसेसिटी करता कसं बघितलं पाहिजे, काय असलं पाहिजे. आव्हाड सर बोलतील आणि आपले कोळसे पाटील साहेबांनी दस्तात काय लिहायचं हे सांगावं. हा एक मुद्दा आहे. पॉवर ऑफ अटर्नी, मनुष्य मुक्त्यारपत्र देणारा मेला, पैसे दिलेले आहेत तर ती पॉवर ऑफ अटर्नी चालवता येईल का, हे 2 प्रश्न पहिले आव्हाड सरांना विचारतो आणि मग कोळसे पाटील साहेबांकडे जाऊ. सर, जर आपण तो जो प्रश्न विचारलेला आहे की जर का प्रिन्सिपॉलनी त्या अटर्नीला आपली पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल आणि जर का प्रिन्सिपॉलचा मृत्यू झाला तर ती अटर्नी चालू राहील काय, त्याची 2 उत्तरं संभवतात. जर का ती ऑर्डिनरी कोर्समध्ये दिलेली पॉवर ऑफ अटर्नी असेल तर ती प्रिन्सिपॉल आपल्या आयुष्यामध्ये जे जे करू शकतो तेच फक्त तो अटर्नी करू शकतो. जर का प्रिन्सिपॉलचा मृत्यू झाला तर व्हर्च्युअली त्या अटर्नीचा दस्त हे मृत्यू पावला असं समजायला हरकत नाही. मात्र इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या कलम 202 बी इलस्ट्रेशन असं दिलेलं आहे की जर का देर इज एजन्सी कपल्ड विथ इंटरेस्ट असे शब्द आहेत. एजन्सी कपल्ड विथ इंटरेस्ट असेल म्हणजे ही नुसती वडिलांना मुलाला दिलेली पॉवर ऑफ अटर्नी नाही तर त्या जमीन मालकानं विकसकाला किंवा बिल्डरला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे आणि त्या अटर्नीमध्ये मोबदलाही पास ऑन केलेला आहे. मग अशा केसमध्ये जर का मालकाचा जर का मृत्यू झाला, प्रिन्सिपॉलचा मृत्यू झाला तर अटर्नी मात्र जिवंत राहते आणि तो जो अटर्नी होल्डर असतो त्याला त्या अटर्नीच्या दस्ताच्या द्वारे पुढील सगळी कामं त्या प्रिन्सिपॉलच्या मृत्यूनंतरही करता येतात. आणि दुसरा मुद्दा मला विचारला लीगल नेसेसिटी. अलीकडे बघा कोर्टामध्ये जे खटले तयार होतात त्या सगळ्या खटल्यांच्या मध्ये हा मुद्दा आलेला असतो. इन मोस्ट ऑफ द केसेस जिथं जिथं हिंदू एकत्र कुटुंबकर्त्यांनी खरेदी खतं करून दिलेले आहेत अशा खरेदी खताच्या अन्वये एकमेव डिफेन्स असतो इट वॉज नॉट फॉर लीगल नेसेसिटी. आणि मग खूपदा असे खटले निर्माण होतात आणि मग कोर्टासमोर मुद्दे निर्माण होतात नेमकं काय करायला पाहिजे आणि आपल्या प्लिडिंगमध्ये काय, आपल्या ड्राफ्टिंगमध्ये काय पाहिजे, ड्राफ्टिंगमध्ये काय पाहिजे ते कोळसे पाटील सांगणार आहेत. मात्र सुप्रीम कोर्टानं 1971 साली एक सुंदर जजमेंट या विषयावर दिलेला आहे, दॅट इज अ लँडमार्क जजमेंट. आणि ते 71 सालच्या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय की तो जो पर्चेसर आहे ना त्यांनी त्या पर्चेसरनी थोडी रिझनेबल चौकशी केली पाहिजे. ही शॅल बी बोनाफायडे पर्चेसर. जर का एकत्र कुटुंबकर्त्याने अज्ञान लोकांच्यासाठी किंवा इतर कुटुंब घटकांच्यासाठी एकत्र कुटुंबाची मिळकत विकली असेल तर ती लीगल नेसेसिटीसाठी नसेल तर मग मात्र तो दस्त आणि तो व्यवहार व्हॅलिड होणार नाही. लीगल नेसेसिटी इज अ प्युअरली क्वेश्चन ऑफ फॅक्ट.
समटाइम्स इट इज अ क्वेश्चन ऑफ लॉ, म्हणजे थोडक्यात लीगल नेसेसिटी आहे किंवा नाही हे आपण दस्तात लिहिलं पाहिजे, आणि मग दस्तात त्या सगळ्या गोष्टी जर लिहिल्या तर घेणाऱ्या माणसानं योग्य चौकशी केली असा त्याचा अर्थ निघू शकेल. मात्र लीगल नेसेसिटी म्हणजे त्या कुटुंबाची आवश्यक ती गरज. काय काय गरजा असू शकतात याची उत्तम उदाहरणं मुलाच्या पुस्तकात दिलीत, एक दोन सांगतो आणि थांबतो. त्यानं दिलंय कुटुंबातील घटकांचा दवाखान्याचा खर्च, कुटुंबातील घटकांच्या विशेष करून मुलींच्या लग्नाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आणि काही ठिकाणी तर अंत्यविधीचाही खर्च हा लीगल नेसेसिटीमध्ये मोडतो. त्या कारणास्तव जर का एकत्र कुटुंबाची इस्टेट एकट्याने विकली असेल तर त्या कर्त्याने विकलेली इस्टेट ह्या त्या कुटुंबाच्या इतर घटकांच्या वरती पण बंधनकारक असते. हॅलो. हा आपण दस्त करताना कायदेशीर गरज, जमीन का विकतो तर कायदेशीर गरज भासल्यावरून, कुटुंबाची कायदेशीर गरज भासल्यावरून लिहितो. मग त्यात अज्ञानाचं पालनपोषण, मुलींचे लग्न, शिक्षण वगैरे, म्हाताऱ्या लोकात आई वडिलांचं पालनपोषण, दवाखान्याचा खर्च हे अत्यंत महत्त्वाचं. लीगल नेसेसिटी जेवढ्या जेवढ्या वाटतील त्याची खात्री करून घ्यायची आपण, ते लिहायचं. लीगल नेसेसिटी म्हणजे कायदेशीर गरज भासल्यावर मी जमीन विकतोय, म्हणजे ते लिहिलेलं असेल तर आपल्याला उद्या आपल्याला अडचणी येत. गोगळे सर, आपला शेवटचा प्रश्न. आदिवासीच्या जमिनीच्या करार मदारामध्ये भानगडीत वकिलांनी पडावं का आणि पडल्यास कोणत्या कलमांकडे पाहावे? आता आदिवासीची लँड आहे, बऱ्याच वेळा काय होतंय की 7/12 नोंद नसते की तो आदिवासी आहे की नाही, आणि आपण ॲडवाईस करतो 7/12 नोंद नाही, तू खरेदीकत करून टाक. परंतु कधीतरी तो प्रश्न उपस्थित राहतो, रेव्हेन्यूवाले त्यांची चूक कधी ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून जर आपण पहिले कुठलंही डॉक्युमेंट करायचं असेल ते व्हेरीफाय करावं की विकणारा आदिवासी आहे की नाही आहे. आदिवासी असेल तर सरळ सांगावं की हा व्यवहार करू नको. आता आदिवासीची जी लँड आहे त्यामध्ये त्याची वडलोपार्जित जमीन असली काय, त्याला शासनाने दिलेली असली काय, त्याला 32G मिळालेली असली काय, त्यांनी स्वतः विकत घेतलेली असली काय, या सर्व जमिनी त्यात इन्क्लूड होतात. बऱ्याच वेळा असं म्हणतं की त्यांनी विकत घेतलेली जमीन विकायला कशाला परवानगीची गरज आहे, त्या जमिनीलाही परवानगी लागते 36A खाली. आता 74 जो आय रिस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल ट्राईब्स ॲक्ट, तो ॲक्ट लागू व्हायच्या अगोदरचे जे व्यवहार आहेत त्याला तो लागू होतो, आणि त्या ॲक्ट नंतरची जी तरतूद आहे ती 36A आलेली, त्याच्यानंतरच्या व्यवहाराला 36A लागतो. आता ट्रायबल टू ट्रायबल जर असेल तर परमिशन कलेक्टर देऊ शकतो, परंतु ट्रायबल टू नॉन ट्रायबल जर असेल तर परवानगीची तरतूद जी आहे ती फार क्लिष्ट आहे, म्हणजे शासनाची संमती घेऊन कलेक्टरनी परवानगी द्यायची. हॅलो. हा खूप क्लिष्ट प्रकार आहे, त्यामुळे शक्यतो वकिलांनी त्या आदिवासीच्या फांद्यात पडू नये. त्यातही परवानगी जी दिली जाते की बिगर शेती कामासाठी जमीन विकत घ्यायची असेल तरच परवानगी दिली जाते. उद्या तुम्ही जर बिगर शेती नाही वापर केला तर तो आदिवासी पुन्हा क्लेम करील की बा परवानगी घेतली पण बिगर शेती वापर केला नाही, तर त्या झंझटीत वकिलांनी शक्यतो पडू नये. आणि बऱ्याच वेळा काय होतंय की एक आय एस ऑफिसर आहे, एक किस्सा घडलेला काल आवड साहेबांची आमची चर्चा त्यात समोर आला. आय एस ऑफिसर आहे आदिवासी समाजाचा, त्यांनी लँड विकली आणि त्यांनी कास्ट स्क्रुटिनी कमिटीचं सर्टिफिकेट घेतलं की हा आदिवासी आहे, आणि त्यांनी लँड रिस्टोअर करून मागितली त्यांनी. परंतु एखादी आदिवासीची जर केस समोर आली तर पहिली गोष्ट आहे की त्याच्याकडे कास्ट स्क्रुटिनी कमिटीचं सर्टिफिकेट आहे का, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तरच तो आदिवासी ट्रीट केला जातो. पुन्हा नागपूर हायकोर्टाचं एक जजमेंट आहे, जर जमीन एने झालेली असेल तर त्या कायद्याच्या तरतुदी लागू होत नाही का. त्या केसमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर त्या पर्चेसरनी ती एने केलेली आहे, आणि त्या कायद्याचं स्ट्रक्चर पाहता त्या तरतुदी बिगर शेती जमिनीला लागू होणार नाही असं नागपूर बेंचचं जजमेंट आहे. आणि शासनाने सुद्धा लॉ अँड ज्युडिशरीला एका मॅटरमध्ये अभिप्राय विचारलेले होते, LNGDने अभिप्राय दिलेले आहेत की एने लँडला ह्या तरतुदी लागू होणार नाही. त्यामुळे जर एने लँड असेल तर मात्र तो आदिवासी असला तरी त्याला तरतुदी लागत नाही, आपण जमीन विकत घ्यायला खरेदी करायला काय हरकत नाही, असं ॲडवाईस करायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आवाड सर, PMRD जो आहे
पुणे आता मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट प्लॅन त्याबद्दलचा एक शेवटचा काय तुमचा विचार, काय प्रिकॉशन घेतले पाहिजे? पुणे जिल्ह्यात प्रॅक्टिस करणाऱ्या तमाम वकिलांनी या पीएमआरडीएच्या संबंधाने एक छोटीशी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपणा सर्वांना माहिती आहे की सध्या पीएमआरडीएचा जो डीपी करायचं काम चालू आहे त्या संबंधाने आता हिअरिंग पण सुरू झालेली आहेत आणि लवकरच ड्राफ्ट डीपी इथल्या प्लॅनिंग अथॉरिटीकडनं सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या 9 तालुक्यामध्ये पीएमआरडीएने असा ड्राफ्ट डीपी तयार केलेला आहे आणि असा ड्राफ्ट डीपी तयार करत असताना 9 तालुक्यातल्या काही लाख हेक्टर जमिनींचं आता वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग जर का एखादी जमीन कुठल्या आरक्षणात असेल आणि आरक्षणात असलेली जमीन तुमचा क्लायंट घेऊ इच्छित असेल तर त्या वकिलांनी एक शेवटचा पर्याय म्हणून काय केलं पाहिजे, क्लायंट चुकला असेल तरी सुद्धा आपण त्याला एक मागितलं पाहिजे, कमीत कमी त्या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तुझ्या जागेचं काय कॅरेक्टर आहे तेवढं तरी बघून घे. म्हणजे थोडक्यात वकिलानं लास्ट प्रिकॉशनरी मेजर म्हणून कमीत कमी इतकं तपासायला काय हरकत नाही. आभार प्रदर्शनाकडे जाऊया. काही प्रश्न शिल्लक राहिलेत ते पुढच्या सेमिनार करता. आदिवासी जमिनीच्या कराराचा स्पेसिफिक परफॉर्मन्स करता येईल का? ट्रस्टच्या जमिनीचं 36 परवानगी घेताना घ्यावायची काळजी, त्याचबरोबर डेव्हलपमेंट अग्रीमेंट संबंधीचे काही महत्वाचे विषय, टॅक्स, GST, स्टॅम्प, कॅपिटल गेन आणि ॲडज्युडिकेशन याबद्दल वकिलानं चार्टर अकाउंटंटशी कन्सल्ट केल्याशिवाय हे करार मदार करू नयेत. आणि ॲडज्युडिकेशन, स्टॅम्प्स, पेमेंट, स्टॅम्पाचं वकिलांनी स्वतःच्या नावानं कधीही घेऊ नये, स्वतःच्या नावे तो चेक घेऊ नये, इत्यादी बाबींबद्दल तपशीलवार चर्चा करण्याकरता पुढेकर ज्यावेळेस आम्हाला सगळ्यांना बोलवतील त्यावेळेस आम्ही पुन्हा येऊ. नक्की आपण धन्यवाद. आभार प्रदर्शनाकरता पठाण सर. चालू कर. अत्यंत सुंदर चर्चासत्र, विशेष दोन्ही म्हणजे तीन जणांचं, माझे गुरु आव्हाड सर, गुगले साहेब आणि कोळशे पाटील, हे तिन्ही वक्ते जाणकार त्या त्या विषयातले. म्हणजे आपण सुरुवात केली बॉम्बे टेंडन्सीपासून आणि MRDP पर्यंत आपण आलो. खरं म्हणजे सगळे विषय 2 तासात किंवा साधारण 2.5 तासामध्ये कव्हर करणं शक्य नव्हतं. पण अँकरिंग आमचे आधारस्तंभ जयंतरावजी यांनी अँकर करताना सुद्धा जो अँकरिंग करतो त्याला त्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तरच तो योग्य प्रश्न विचारून माहिती बाहेर आणतो. आणि त्या कलाकौशल्य आमच्या जयभाव सरांमध्ये आहे याचा आम्हा सर्वांना रास्त अभिमान आहे. आपल्या सर्वांचं आपण मनपूर्वक इथं बसलात शांतीपूर्वक आणि सांगितलं मगाशी, पण त्याच्यासाठी जाता जाता आत्ता बसल्या बसल्या एक मराठीतला शेर आहे शेवटचा. बार कौन्सिल आपल्या सेवेसाठी, बार कौन्सिल आपल्या सेवेसाठी आपले आशीर्वाद असावे आमच्या पाठी, आपले आशीर्वाद असावे आमच्या पाठी वकिलांच्या कल्याणासाठी, वकिलांच्या कल्याणासाठी वारंवार यानिमित्तानं, वारंवार यानिमित्तानं आपल्या व्हाव्यात गाठी भेटी, आपल्या व्हाव्यात गाठी भेटी. आणि पुढचा अर्धा तास, पुढचा अर्धा तास आपल्या लाडक्या पोटासाठी, आपल्या लाडक्या पोटासाठी. धन्यवाद.